विद्यार्थी मित्रांनो मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आधुनिक भारताचा इतिहास हा अभ्यासलेला नव्हता आपल्या बॅच मध्ये याच्या आधी आपण बघा मराठी व्याकरणाचे जे सर्व टॉपिकचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा आपल्या एस एज्युकेशन महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलवर अपलोड केलेले आहेत तर आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासास आरंभ करतोय तर आधुनिक भारताचा इतिहास नक्की कुठपासून कुठंपर्यंत अभ्यासायचा हेच अनेक जणांना कळत नाही तर आधुनिक भारताचा इतिहास आपण चौदाशे त्रेपन्न पासून ते एकोणीसशे सत्तेचाळीस कुठंपर्यंत अभ्यास करणार आहोत चौदाशे त्रेपन्न ते एकोणीसशे त्रेपन्न पासून च्या इतिहासाचा अभ्यास यासाठी करायचा आहे कारण या कालखंडामध्ये नवीन व्यापारी मार्गांचा शोध लागलेला होता मग हे नवीन व्यापारी मार्ग शोधण्याची गरजच नक्की काय पडली युरोपियनांना हे आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत जास्त वेळ न घालवता आपण प्रत्यक्ष विषयाकडे बोलूया तर बघा चौदाशे त्रेपन्न चौदाशे त्रेपन्न पासून सुरू करतोय आणि त्याच्यामधला टॉपिक कुठला पाहतोय आपण नव्या व्यापारी मार्गांचा शोध आता नव्या व्यापारी मार्गांचा शोध मध्ये नक्की काय पाहणार आहोत तर मुळातच आपण खुशकीचा मार्ग हा शब्द बोल ज्यावेळेला आपण अभ्यासाला सुरू करतो आधुनिक इतिहासाला त्यावेळेला खुशकीचा मार्ग बंद झाला आणि म्हणून युरोपियनांना नवीन व्यापारी मार्गांचा शोध घेण्याची गरज लागली हे वाक्य नेहमी वाचतो खुशकीचा मार्ग म्हणजे नक्की काय हे बऱ्याच जणांना माहीत नसतं तर खुशकीचा मार्ग म्हणजे इराणचा आखात कॉन्स्टॅन्टिनोपल आणि इटली असा जो मार्ग होता ज्याच्याद्वारे युरोपीय देश आशिया एशियन देशांशी व्यापार करत होते जास्त करून त्या काळी युरोपियनांचा व्यापार हा आग्नेय आशियाशी चालत असे आणि त्यासाठी जो व्यापाराचा मार्ग वापरला जायचा त्यालाच खुशकीचा मार्ग असं म्हणायचं मग मा आपण नकाशाद्वारे बघूया इथं नकाशा मी जसाचा तसा काढणार नाही परंतु खुशकीचा मार्ग लक्षात राहत नाही म्हणून कशा पद्धतीने खुशकीचा मार्ग तर लक्षात घ्या आपले सात खंड आहेत म्हणजे इथं समजा असं की हा आशिया खंड आहे त्याच्या शेजारचा हा युरोप खंड आहे इथे ऑस्ट्रेलिया खंड आहे इथं आफ्रिका खंड आहे इथं उत्तर अमेरिका आहे आणि इथं दक्षिण अमेरिका आहे जे हे तीन आणि तीन सहा आणि हे इथं काय आहे अंटार्कटिका खंड आहे असे एकूण सात खंड आहेत आपण जो इतिहास अभ्यासणार आहे तो ह्या दोन खंडांशी रिलेटेड येतो त्यामुळे आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास अभ्यास आला आला तर हा आहे आशिया खंड हा कुठला आहे आशिया आणि हा आहे युरोप हम्म हा आहे उत्तर अमेरिका हा दक्षिण अमेरिका आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि हा अंटार्क्टिका खंड हम्म ह्यांचं गरजेचं नाही आहे आपल्याला ह्या दोन खंडांमुळं हा आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासाला आला हे कसं तर त्याची सुरुवात करतो आपण चौदाशे त्रेपन्न पासून तर चौदाशे त्रेपन्नला ॲटोमन तुर्क ॲटोमन तुर्क हे जे होते त्यांनी काय केलं होतं कॉन्स्टँटिनोपल जिंकलं ज्याला आत्ता सध्या काय म्हणतात इस्तंबूल असं म्हणतात त्यावेळेला लक्षात घ्या हा जो आशिया खंड आहे त्याच्यामध्ये भारत आपला असा असा आहे म्हणजे इकडे खाली येतो असा भारत बरोबर आहे आता मी हे तुम्हाला स्थान पटाव म्हणून गोल काढले परंतु भारत असा आहे इथले हे युरोपातले देश आहेत याच्यामधलं इथलं इराण इराण त्यानंतर कॉन्स्टँटिनोपल इथं मध्यवर्ती आहे ते आणि इटली इटली असा थोडक्यात काय तर आसा असा जो व्यापाराचा मार्ग होता त्यालाच काय म्हणतात खुशकीचा मार्ग खुशकीचा मार्ग या मार्गाने युरोपातील जे व्यापारी होते ते आग्नेय भारत आग्नेय आशिया इकडं काय करत होते व्यापार करत होते त्यावेळेला आणि हा जो खुशकीचा मार्ग आहे खुशकीचा मार्ग म्हणजे नक्की कसा लक्षात ठेवायचा तर इराणचे आखात इराणचे आखात त्यानंतर कॉन्स्टॅन्टिनोपल कॉन्स्टँटिनोपल ज्याला आता काय म्हणतात इस्तंबुल असं म्हणतात आणि इटली इटली म्हणजे इथं इराणचे आखात त्यानंतर मध्यवर्ती कॉन्स्टँटिनोपल आणि इटली असा जो आग्नेय आशियाशी व्यापाराचा जो मार्ग होता त्यालाच खुशकीचा मार्ग असं म्हणतात त्यातलं हे जे मध्यवर्ती आहे ज्याला आता इस्तंबूल असं म्हणतात ते ॲटोमन तुर्कांनी चौदाशे त्रेपन्न साली जिंकलं आणि त्याच्यामुळे इथला हा जो खुशकीचा मार्ग आहे व्यापाराचा तो बंद पडला आणि त्यामुळे व्यापार करणं अवघड झालं कुठलं एशियन देशांशी व्यापार करणं अवघड झालं मग व्यापारासाठी आपल्याला दुसरा मार्ग शोधता येईल का असं लोकांना वाटायला लागलं आणि त्यातूनच नव्या व्यापारी मार्गांचा शोध लागला मग नव्या व्यापारी मार्गांचा शोध मी इथे लिहिलंय पण मी तुम्हाला समजून सांगणार आहे जेणेकरून परफेक्ट तुमच्या लक्षात राहील तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मग मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये की हे लक्षात राहिलं की नाही हम्म तर बघा इथं हा मार्ग बंद पडला नवीन व्यापारी मार्गांचा शोध लावण्यासाठी अनेक युरोपीय प्रवासी किंवा खलाशी तयार झाले आणि त्यातला पहिला होता बार्सुलोमो डायस याचं नाव बार्थो लोमो असं पण आहे अनेक ठिकाणी तर बार्सुलोमी डॉयस हा किती साली चौदाशे अठ्ठ्याऐंशी साली नवीन व्यापारी मार्गांचा शोध घेण्यासाठी निघाला होता आणि हा पोर्तुगालचा होता आणि म्हणूनच त्याला पोर्तुगीज प्रवासी असं म्हणतात तर बार्सोलोमे डायस हा पोर्तुगीज प्रवासी होता हे लक्षात ठेवा आणि हा बार्सोलोमे डायस ह्या युरोपातून निघाला आणि युरोपातून इकडं ह्या आशियाशी व्यापार करण्याचा मार्ग शोधायला निघाला मात्र इथं इथं भूअंतर्गत मार्ग शोधून एकामेकांशी युद्ध करत बसण्यापेक्षा आपण जर जलमार्गाचा शोध लावला तर जास्त आपल्याला व्यापाराला उपयोग पडेल असं त्याला वाटलं आणि म्हणून त्यानं इथं सागरांमध्ये सागरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून तो युरोपातून सागरी मार्गे आशियाशी व्यापार करण्याचा मार्ग शोधण्यासाठी निघाला त्याच्यामध्ये तो इकडं न येता सरळ युरोपातून असा इकडं हे आहे आफ्रिका आणि हे आफ्रिकेचं दक्षिण टोक आणि हे आफ्रिकेचं उत्तर टोक तर तो इथं आला ह्या दक्षिण आफ्रिकेच्या या टोकापर्यंत हम्म तर या टोकापर्यंत म्हणजे बार्सोलोमेडाएस इकडून इकडं चौदाशे अठ्ठ्याऐंशीला जो प्रवासाला निघाला तो इथं आला कुटाला दक्षिण आफ्रिकेत आला आणि त्याला पुढं जायचा मार्ग सापडत नव्हता त्यामुळे तो इथंच थांबला त्याला नक्की कळे ना की आपण आशियामध्ये आलेलो आहोत की आफ्रिकेमध्ये आलेलो आहोत हे कळत नव्हतं आणि म्हणूनच त्याला इथपासून सागरी प्रवासासाठी जे काही मार्ग सापडले किंवा ज्या काही आयडिया सुचल्या त्याच्यानुसार आपण इथंपर्यंत विशिष्ट भूपृष्ठावर पोचलोय असं त्यानं समाधान मांडलं आणि त्यालाच आशेचे भूशीर असं ह्या टोकाला नाव दिलं त्याने काय दिलं आशेचे भूशीर यालाच काय म्हणतात केप ऑफ गुडहोप असं म्हणतात म्हणजे आपण वास्कोद गामा केप ऑफ गुड होप मार्गे वळसा घालून भारताकडे गेला आणि म्हणूनच भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला प्रवासी असं वास्कोद गामाच म्हणतो त्याच्यामध्ये आपण केप ऑफ गुड होप हे शब्द वाचलेले असतील तर हे केप ऑफ गुड होप हे दक्षिण आफ्रिकेच्या टोकाला दिलेलं नाव आहे आणि हे नाव कोणी दिलं होतं बार्सोलमो डायस याने दिलेलं होतं तर बार्सोलोमो डायस विषयी लक्षात काय ठेवायचं बार्सोलोमो डायस हा पोर्तुगीज प्रवासी होता आणि त्याने दक्षिण आफ्रिकेच्या टोकाला आशेचे भूशीर किंवा केप ऑफ गुड होप असे नाव दिले मात्र तो आशियामध्ये पोचला होता का नव्हता पोचला आता बघा पुढचा जो खलाशी होता तो होता ख्रिस्तोपर कोलंबस आणि हा ख्रिस्तोपर कोलंबस चौदाशे मध्ये सागरी सफरीस निघाला सागरी सफरीस निघाला कारण त्याला हे व्यापाराचा मार्ग शोधायचा होता क्रिस्तोफर कोलंबस हा बार्सिलोमो डायसच्या समोर जाऊया म्हणून तो सरळ असा समोर गेला व्यापारासाठी इथं या भूखंडावर गेल्यानंतर त्याला असं वाटलं की हा कुठला खंड आहे काय हे त्याला वाटलं नाही मात्र नक्की कोणता खंड आहे हे त्याला कळलं नाही मात्र आपण इथं काहीतरी शोधलंय असं त्याला वाटलं आणि त्यानं इथल्या ह्याला हे आता आपण उत्तर अमेरिका म्हणतो त्यावेळेला क्रिस्टोफर कोलंबसला हे माहित नव्हतं की तो उत्तर अमेरिकेत आलाय त्या हे म्हणजे कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला मात्र अमेरिका हे नाव देण्याचं काम अमेरिको वेस्पुसी याने केले हे आपण नंतर बघणार आहोत तर तो आला इकडे सरळ आला आणि इथे येऊन ह्या विशिष्ट भूभागाचा शोध लावला आणि आपण इथं पण व्यापारासाठी काहीतरी प्रयत्न करू शकतो असं असं त्यांनी आशा युरोपियन अनेक कंट्रीजनं दाखवली तर हा जो क्रिस्टोफर कोलंबस आहे हा इटलीचा होता म्हणजे त्याचा मूळ जन्म इटलीचा होता ऑब्लिक करून मी इथं स्पेन लिहिलेला आहे कारण तो त्याने स्पेनचे जे अनेक राजे होते त्यांचा राजाश्रय घेतला आणि त्यांच्या राजाश्रयाने त्यानं अनेक साखरी सफरी केल्या होत्या आशिया खंडाचे व्यापारीचा व्यापाराचा मार्ग शोधण्यासाठी मात्र ख्रिस्तोफर कोलंबस हा आशिया खंडाकडे गेलाच नाही तो इकडे गेला आणि म्हणूनच अमेरिका खंडाचा शोध लावणारा कुणाला म्हणतात ख्रिस्तोफर कोलंबसला म्हणतात तर पहिला आपण काय बघितला बार्सोलोमो डायस दुसरा कोण बघितला ख्रिस्तोफर कोलंबस आता तिसरा आपण बघणार आहोत वास्को द गामा याच्यावर सर्वाधिक जास्त पोलीस परीक्षेला प्रश्न असतात तर वास्को द गामा हा चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारतामध्ये आलेला होता आता हा चौदाशे अठ्याण्णव मध्ये येताना बघा वास्को द गामाची सागरी सफर कशी झाली तर वास्को द गामाने काय केलं वास्को द गामा हा युरोपातून तो पोर्तुगीज प्रवासी आहे त्यामुळे पोर्तुगालचा आहे तो असा निघाला इकडे सरळ इकडे गेला नाही तर असा येऊन इथे आला दक्षिण आफ्रिकेच्या टोकाला ज्याला आशेचे भूशीर किंवा केप ऑफ गुड हो बार्सोलोमिन डायस यांना नाव दिले तिथं पोचला तिथं पोचल्यानंतर त्याचं लक्षात आलं की हे काही आशिया खंड नाहीये आपण चुकीच्या ठिकाणी आलोय म्हणून तो परत इकडून असा इकडे गेला इकडे गेला आणि इथं भारत इथं काय आहे भारत आहे त्या भारतातलं जे केरळ राज्य आहे दक्षिण भारतातलं त्या केरळ राज्याच्या इथं तो पोचला आणि तिथं पोचल्यानंतर त्याने त्याला हे लक्षात आलं की हा आशिया खंड आहे आणि त्यातला हा काय आहे भारत देश आहे इथं केरळमध्ये पोहोचला आणि त्याने तब्बल येताना पाच ते सहा जहाज भरून विशिष्ट साहित्य घेऊन आला होता त्यानंतर तेवढीच पाच ते सहा जहाज भरून तो तेवढं साहित्य घेऊन म्हणजे कच्चा माल घेऊन स्वतःच्या देशामध्ये परत गेला आणि त्यामुळे युरोपियनांना कळलं की आपण भारतामध्ये जर व्यापारासाठी गेलो तर सर्वाधिक कच्चा माल हा व्यापारासाठी आपल्याला मिळू शकतो याची जाणीव युरोपियनांना जास्त झाली कधी चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये ज्या वेळेला वास्को द गामा भारताच्या केरळ राज्यातील कालिकत का या बंदरामध्ये पोचलेला होता त्यावेळेला त्याने ज्या वेळेला भारतातून कच्च्या मालाची पाच सहा जहाज भरून घेऊन गे। गे। युरोपामध्ये गेला त्यावेळेला युरोपियनांना भारत ही स्वर्णभूमी आहे आणि आपण त्या स्वर्णभूमीचा व्यापारासाठी खूप चांगला उपयोग करू शकतो हे पटलं आणि म्हणून अनेक युरोपीय भारताकडे यायला लागले तर भारतीय ह्याच्यावर वास्कोद गामामध्ये वर लक्षात काय ठेवायचं की वास्को द गामा भारतात कधी पोचला चौदाशे अठ्ठ्याण्णवला तो कोणत्या देशाचा प्रवासी होता पोर्तुगीज प्रवासी होता देश कोणता पोर्तुगाल हा देश होता भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन प्रवासी कोण तर वर, वर, वास्को द गामा वास्को द गामा हा पहिल्यांदा भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये पोहोचला तर केरळ राज्यामध्ये आणि कुठल्या बंदरावर कालिकत बंदरावर हे लक्षात ठेवायचं वास्को द गामा याच्यावर आत्तापर्यंत पोलीस एक्झामला खूप प्रश्न विचारले गेले दुसरं म्हणजे अमेरिगो वेसफुसी पुढचा अमेरिगो वेसपुसी हा याचा जो प्रवासाचा कालखंड आहे तो पंधराशे दोन ते पंधराशे पाच असा आहे आणि तो इटलीचा होता कुठला होता इटलीचा होता याने काय केलं की जो क्रिस्टोफर कोलंबस आहे त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सरळ इकडं आला जसा ख्रिस्तोपर कोलंबस गेला होता तसा आणि इथं आल्यानंतर ख्रिस्तोफर कोलंबसने जे शोधलं आहे त्याला नाव त्यानं दिलं अमेरिका त्याचं स्वतःचं नाव अमेरिगो असं होतं अमेरिगो याच्यावरून त्यांना नाव काय दिलं अमेरिका आणि म्हणूनच त्यावेळेपासून आपण वरच्या भागात उत्तर अमेरिका आणि खालच्या भागात दक्षिण अमेरिका असं म्हणतो असे ते दोन खंड आपण मानतो तर याच्याविषयी काय लक्षात ठेवायचं आतापर्यंत अमेरिका या खंडास अमेरिका हे नाव कोणी दिले हा प्रश्न पोलिस एक्झामला येऊन गेलाय तर अमेरिगो व्हेस्पुसिने दिले अमेरिगो व्हेस्पुसी हा इटलीचा प्रवासी होता पुढचं पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली हेही आपल्याला पोलीस परीक्षेला विचारतात तर ते आहे फर्डिनंड मॅगलन पुढचा आणि शेवटचा युरोपियन प्रवासी तो आहे फर्डिनंड मॅगलन याने पंधराशे एकोणीस मध्ये आपल्या सागरी सफरी सुरुवात केली आणि तो पोर्तुगीज प्रवासी होता किंवा पोर्तुगाल या देशाचा होता आणि त्याने म्हटलं की हे लोक इकडून इकडे जातात इकडून इकडे जातात नक्की परफेक्ट व्यापाराचा मार्ग आपल्याला कळत नाही तर आपण काय करूया अख्या पृथ्वीलाच प्रदक्षिणा घालूया असे त्याच्या म्हणण्यानुसार त्याने पृथ्वी प्रदक्षिणेची मोहीम आखली मात्र काही कारणामुळे त्याचा पृथ्वी प्रदक्षिणा घालताना मध्येच मृत्यू झाला आणि त्याच्या सहकार्यानी त्याची पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली पोलीस एक्झामला आतापर्यंत पृथ्वी प्रदक्षिणेचा करता कोण किंवा पृथ्वी प्रदक्षिणा घालणारा युरोपियन प्रवासी कोण तर फर्डिन मॅगलन हा प्रश्न येऊन गेलेला आहे म्हणजे पोलीस सारख्या एक्झामला आतापर्यंत आलेले प्रश्न कोणते यावर तर क्रिस्टोफर कोलंबस अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला क्रिस्तोफर कोलंबस त्यानंतर वास्को द गामा भारतात किती साली आला चौदाशे गामा हा कोणत्या देशाचा प्रवासी होता तर पोर्तुगालचा किंवा पोर्तुगीज खलाशी असंही ऑप्शनला आहे भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन कोण हा ही प्रश्न पोलीस परीक्षेला येऊन गेलाय तर तो, तो आहे वास्को द गामा त्यानंतर नंतर अमेरिका खंडास अमेरिका हे नाव कोणी दिले तर अमेरिको वेस्पुसी याने दिले आणि पृथ्वी प्रदक्षिणेचा मान कोणाला दिला जातो तो, तो फर्डिन मॅगलन याला किंवा पृथ्वी प्रदक्षिणा कोणी घातली तर फर्डिन मॅगलन अशा पद्धतीचे हे सर्व युरोपातले प्रवासी आहेत आणि म्हणूनच आपण या युरोपियन प्रवाशांचा इथं अभ्यास केलेला आहे आत्ताच्या व्हिडिओवर आधारित वन लाईनर प्रश्नांचा आपण अभ्यास करूया जसं बघा खुशकीचा मार्ग म्हणजे कोणता मार्ग तर खुशकीचा मार्ग म्हणजे इट इराणचे आखात इराणचे आखात कॉन्स्टँटिनोपल कॉन्स्टँटिनोपल आणि इटली आणि इटली याला काय म्हणतात खुशकीचा मार्ग असं म्हणतात पुढचं बघा ॲटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल कधी जिंकले ॲटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल चौदाशे त्रेपन्न मध्ये जिंकले पुढचं पुढच कॉन्स्टॅन्टिनोपलचे सध्याचे नाव काय त्याच सध्याच नाव आहे इस्तंबुल इस्तंबुल पुढे बघा वास्को द गामा कोणत्या देशाचा खलाशी होता तर तो पोर्तुगालचा होता पोर्तुगालचा होता आणि म्हणूनच त्याला पोर्तुगीज प्रवासी असं म्हणतात भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन कोण तर त्याचा आन्सर असेल इथं पण वास्को द गामा वास्को द गामा वास्को द गामा पुढं पृथ्वी प्रदक्षिणा घालणारा पहिला युरोपियन घालणारा युरोपियन कोण तर त्याचं नाव आहे फर्डिनंड मॅगलन फर्डिनंड मॅगलन किंवा मॅगलिन असं पण आहे फर्डिनंड मॅगलन पुढचं बघा केप ऑफ गुड होप हे कोणत्या खंडाचे दक्षिण टोक आहे तर ते आफ्रिका खंडाचे आफ्रिका खंडाचे दक्षिण टोक म्हणजे दक्षिण आफ्रिकेलाच केप ऑफ गुड होप असं म्हणतात अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला तर अमेरिका खंडाचा शोध ख्रिस्तोफर कोलंबस याने लावला क्रिस्तोफर कोलंबस कोलंबस पुढचं अमेरिका खंडास अमेरिका हे नाव कोणी दिले त्याचं आन्सर आहे अमेरिगो वेस्पुसी अमेरिगो वेस्पुसी याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर तो काढून घ्या अन्यथा नोट्स जर तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन केल्यात तर जास्तीत जास्त उपयोग होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या मित्रांनो इथं इतिहास शिकवत असताना तुमच्या मेन अडचणी मी लक्षात घेऊन इतिहास शिकवत आहे जसं अनेकांच्या सणावळी लक्षात राहत नाहीत तर आपण इतिहास कसाही ना अभ्यासता आहोत त्यातल्या महत्वाच्या कुठल्या घटना किंवा कुठल्या सणावळी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत हेही मी त्या अनुरूप सांगणार आहे फळ्यावर अत्यंत शॉर्ट्स मध्ये तुम्हाला पॉइंट लिहून देणार आहे जसं पहिला आपला जो व्हिडिओ झाला नव्या व्यापारी मार्गांचा त्याच्यामध्ये जे व्यापारी होते मग बार्सोलोमो डायस असेल कोलंबस असेल किंवा वास्को द गामा आहे अमेरिको वेस्कु वेस्पुसी आहे फर्डिनंड मॅगलन आहे त्यांचे शॉर्ट पॉईंट्स लिहून दिले होते फक्त ते पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करणं गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओ उगाच स्किप न करता तो व्यवस्थित पहा जेणेकरून परीक्षेला तुमचा एकही मार्क जाणार नाही तर आज आपण भारतातील इंग्रजी सत्तेची स्थापना पाहणार आहोत इंग्रज भारतामध्ये आले त्याआधी कोण आले होते भारतामध्ये का पहिले इंग्रजच येणारे होते तर तसं नाही आहे भारतामध्ये ज्या परकीय सत्ता म्हणजे युरोपियन सत्ता येण्याचा एक विशिष्ट क्रम आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा भारतामध्ये आलेले होते पोर्तुगीज म्हणजे सर्वात भारतामध्ये अर्थात भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपिय युरोपियन प्रवासी किंवा पोर्तुगीज प्रवासी कोण तर वास्को द गामा बरोबर आहे त्यावेळेला मी सांगितलं पण तुम्हाला की वास्को गामा स्वतः बरोबर येताना पाच ते सहा जहाज घेऊन आला होता आणि भारतामधले सर्व कच्चा माल जो त्याला व्यापारासाठी उपयोगी पडणार आहे तो त्याने पाच ते सहा जहाजामध्ये भरून घेऊन गेला स्वतःच्या देशामध्ये आणि तिथे गेल्यानंतर त्याच्यावर कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल बनवला आणि तोच सर्व देशांमध्ये किंवा आग्नेय अशी अशी व्यापार करण्यासाठी त्याने वापरला आणि त्यामुळे अनेक देशांना युरोपियन देश कंट्रीजना हे समजलं की भारतामध्ये व्यापार करणं हे अतिशय सोपं आहे आणि फायदेशीर आहे कारण त्यामुळे ते लोक भारताला भारताची भारताला स्वर्णभूमी असं म्हणायला लागले ला ला का तर सोन्यासारखी भूमी आहे भारताची ज्याच्यातील कच्च्या मालाचा आपल्याला व्यापारासाठी पुरेपूर वापर करता येईल हे युरोपियन देशांनी ओळखलं होतं आणि म्हणूनच भारतीय भूमीवर जो पहिला पाय ठेवणारा युरोपियन होता किंवा प्रवासी होता तो आहे वास्को द गामा तो होता पोर्तुगालचा आणि म्हणूनच आपण त्याला पोर्तुगीज खलाशी असं म्हणतो तर त्यांचा झालेला फायदा बघून युरोप भारतामध्ये पहिले येणारे परकीय कोण असा जर प्रश्न विचारला तर भारतामध्ये पहिले येणारे परकीय होते पोर्तुगीज पोर्तुगीजांनंतर डच आले भारतामध्ये डचांनंतर इंग्रज आले आणि इंग्रजानंतर फ्रेंच आले त्याच्यामुळं युरोपियन देश भारतामध्ये जे व्यापार करायसाठी आलेले त्यांचा जर आपल्याला क्रम विचारला तर पोर्तुगीज डच इंग्रज आणि फ्रेंच असं सांगायचं आहे हे जे डच इंग्रज फ्रेंच आहेत हे सतराव्या कालखंडामध्ये भारतामध्ये आले त्याच्यामुळं याच्यामध्ये आपल्याला हा क्रम लक्षात ठेवणं गरजेचं आहे पोर्तुगीज डच इंग्रज आणि फ्रेंच मात्र आपण ह्यांचा सगळ्यांचा फारसा अभ्यास करत नाही तर आपण कुठला कणाचं करायचं आहे तर इंग्रज इंग्रजांचा जो कालखंड आहे ज्याच्यामुळे आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासाला आला आला आणि ज्यामध्ये आपण जास्त करून इंग्रजांचा अभ्यास करतो अर्थात फ्रेंचांचा अभ्यास आपण कर्नाटक युद्धांशी रिलेटेड आहे तो करतो त्यामुळं किंवा पोर्तुगीजांविषयी जर लक्षात ठेवायचं झालं तर फक्त दोन पॉईंट लक्षात ठेवायचे सर्वात प्रथम भारतीय भूमीवर व्यापारासाठी येणारे युरोपीय कोण तर पोर्तुगीज पोर्तुगाजी पोर्तुगीजांनी जो छापखाना आहे तो भारतामध्ये आणला त्यामुळं परकीय जे भारतातील छापखान्यांचे जनक बोलले जातात असे युरोपीय कोण आहेत तर ते पोर्तुगीज आहेत पोर्तुगीजांनी भारतामध्ये छापखाना आणला पोर्तुगीजांनी तंबाखू हे जे तंबाखू आहे ते उत्पादन भारतामध्ये पोर्तुगीजांनी आणलं त्याच्यामुळे ह्या गोष्टी पोर्तुगीजांविषयी लक्षात ठेवायच्या आहेत पुढचं आपण इंग्रजी सत्तेचा अभ्यास करणार आहे किंवा इंग्रज लोकांचा अभ्यास करणार आहे त्यामुळे आपल्याला इथल्या महत्वाच्या गोष्टींचा आपण अभ्यास करूया तर इंग्रजां भारतामध्ये येण्यासाठी त्यांनी एका कंपनीची स्थापना केली आणि त्या कंपनीचं नाव होतं ईस्ट इंडिया कंपनी या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भारतामध्ये झालेली नव्हती बऱ्याच विद्यार्थ्यांना हा आहे की ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भारतामध्ये असेल असं वाटतं मात्र ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भारतामध्ये झालेली नव्हती ती लंडन मध्ये झालेली होती आणि ही स्थापना एकतीस डिसेंबर सोळाशे मध्ये झालेली होती एकतीस डिसेंबर सोळाशे आपण म्हणतो इंग्रज भारतामध्ये सोळाशे मध्ये आले पण ऍक्च्युली ते सोळाशे मध्ये आले नव्हते सोळाशे सात आठ पर्यंत ते भारतामध्ये आले लंडनमध्ये एकतीस डिसेंबर सोळाशे मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि ही ईस्ट इंडिया कंपनीचा उद्देश हा होता की भारतामध्ये व्यापार करायचा आहे किंवा जे पूर्वेकडील देश आहे त्या पूर्वेकडील देशांशी व्यापार करणे हा या कंपनीचा उद्देश होता आणि जास्तीत जास्त काय तर भारताशी व्यापार करणे हा त्यांचा उद्देश होता त्यामुळे कंपनीचा उद्देश काय भारताशी व्यापार तसंच पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची जी सनद आहे किंवा परवानगी आपण आपल्या भाषेमध्ये म्हणू ही सुरुवातीला परवानगी राणी एलिझाबेथ यांनी दिली होती कुणाला ईस्ट इंडिया कंपनीला मग ही सुरुवातीला परवानगी जी होती ती फक्त पंधरा वर्षासाठी होती किती वर्षासाठी पंधरा वर्षासाठी पूर्ण म्हणजे कायमस्वरूपीची ही सनद नव्हती पंधरा वर्षासाठी दिलेली होती कालांतराने ती रद्द ही झाली त्यानंतर राजा जेम्स पहिला हा गादीवर आला आणि त्याने कंपनीला कायमस्वरूपी व्यापाराची सनद दिली हा ते त्याने राजा जेम्स पहिला याने एकोणीसशे नऊ मध्ये कायमस्वरूपी व्यापाराची सनद दिली आणि ही कायमस्वरूपी व्यापाराची सनद घेऊन सर थॉमस रो हा जो इंग्रजी इंग्रज वकील आहे सर थॉमस रो काय आहे इंग्रज वकील आहे इंग्रज वकील आहे या वकिलाला या राजा जेम्स पहिला याने भारतामध्ये पाठवलं त्यावेळेला म्हणजे इंग्रज सत्ता ज्या वेळेला भारतामध्ये आली त्यावेळेला भारतावर नियंत्रण होतं ते एका मुघल सम्राटाचं आणि त्याचं नाव होतं जहांगीर तर तो मुघल सम्राट होता जहांगीर त्याच्याकडं राजा जेम्स पहिला याने कुणाला पाठवलं सर थॉमस रोला किती साली तर पहि सोळाशे पंधरा मध्ये पाठवलं आणि कशासाठी कि कायम स्वरूपी व्यापाराची सनद मिळावी त्यासाठी भारतामध्ये व्यापार करता यावा यासाठी व्यापारी सवलती मिळवण्यासाठी हा सर थॉमस रो जो इंग्रजी वकील होता तो भारतामध्ये आला आणि त्यानंतर इंग्रजांच्या सुरुवातीला भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वखारी झाल्या त्यातली भारतामध्ये इंग्रजांची पहिली वकार सुरत येथे झाली म्हणजे गुजरात राज्यामध्ये झाली मग सुरत येथे पहिली वकार इंग्रजांची निर्माण झाली त्यानंतर संपूर्ण पूर्ण भारताचा किनारपट्टीय भाग आहे म्हणजे अगदी गुजरात पासून पश्चिम बंगाल पर्यंत जो भारताचा म्हणजे अशा टाइपचा किनारपट्टीचा जो भाग आहे इकडचा म्हणजे इकडं गुजरात आहे आणि इकडं पश्चिम बंगाल आहे तर गुजरात इकडं मुंबई आहे इकडं हे आहे मद्रास आणि इकडं पश्चिम बंगाल म्हणजे इकडं कोलकाता कोलकाता इकडं काय आहे मद्रास आणि इकडं काय आहे मुंबई आणि इकडं काय आहे सुरत तर अशा पद्धतीनं सुरत मुंबई मद्रास म्हणजे सु सुरत येते नंतर मद्रासमध्ये नंतर कोलकाता येते नंतर मुंबईमध्ये असं पूर्ण भारताचा पश्चिम किनारा आणि पूर्व किनारा इथं इंग्रजांनी हळूहळू सुरुवातीला वसाहती स्थापन केल्या त्यातली पहिली वसाहत होती ती कुठे होती येथे स्थापन केलेली होती अनेक आता लक्ष द्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला पोलीस परीक्षेला जे प्रश्न विचारले जातील त्याचे जे वन लाइनर आहे ते इथंच ह्या नोट्सद्वारे ऑलरेडी तयार झालेले आहेत जसं ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली एकतीस डिसेंबर सोळाशे स्थापना कुठं झाली होती लंडनमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यामागचा उद्देश काय तर भारताशी व्यापार करणे किंवा पूर्वेकडील एशियन देशांशी व्यापार करणे पूर्वेकडील देशांशी व्यापाराची सुरुवातीला सनद कुणी दिली होती ह्या ईस्ट इंडिया कंपनीला तर राणी एलिझाबेथने दिली होती आणि ही सनद किती वर्षांसाठी होती पंधरा वर्षांसाठी होती कंपनीला कायमस्वरूपी व्यापाराची सनद देणारा राजा कोण तर ब्रिटिश किंवा इंग्रज राजा कोण होता राजा जेम्स पहिला याने सोळाशे नऊ मध्ये त्यांना व्यापाराची कायमस्वरूपी सनद दिली त्यानंतर ह्या राजाने कुठल्या वकिलाला भारताकडे पाठवलं व्यापारी सवलती मिळवण्यासाठी तर सर थॉमस रो ह्या वकिलाला एकूण सोळाशे पंधरामध्ये सोळाशे पंधरामध्ये व्यापारी सवलती मिळवण्यासाठी कुठं पाठवलं भारतामध्ये पाठवलं त्यावेळेला भारतावर नेतृत्व करणारा मुघल बादशाह कोण होता तर बादशाह जहांगीर होता मुघल बादशाह होता आणि त्यानंतर सुरुवातीला वखारीची ठिकाणं कुठं होती सुरत मद्रास कोलकाता मुंबई ही सुरुवातीची वखारीची ठिकाणं होती इंग्रजांची पहिली वखार कुठं स्थापन झाली होती तर सुरत येथे स्थापन झाली होती हे जे सर्व शॉर्ट नोट्स दिले ते तुम्ही नोट डाऊन करायचे शिवाय इथं जे परकीय आहेत किंवा युरोपीय आहेत त्यांचा भारतामध्ये येण्याचा क्रम कसा आहे पोर्तुगीज डच इंग्रज आणि फ्रेंच असा आहे द्वारे तुम्हाला इंग्रजांचे कशा पद्धतीने भारतामध्ये एंट्री झाली किंवा कशा पद्धतीने ते भारतामध्ये आले त्यासाठी स्थापन केलेली कंपनी कोणती त्याच्याशी रिलेटेड सर्व माहिती तुम्हाला मिळाली असेल आज आपण पाहूया तीन कर्नाटक युद्ध आणि बक्सारची लढाई पॉइंट टू पॉइंट अभ्यास व्यवस्थित करायचा आहे कारण मला ह्या गोष्टीची चांगली जाणीव आहे इतके वर्ष शिक शिकवल्यामुळे की बऱ्याच विद्यार्थ्यांना सणावळी लक्षात राहत नाहीत इंग्रज असतील किंवा फ्रेंच असतील यांच्यामधली जे अधिकारी आहेत त्यांची नावं वेगवेगळी आहेत ती लक्षात राहत नाहीत एखादं युद्ध म्हटलं की त्याच्याशी रिलेटेडसुद्धा अनेक युद्ध किंवा तह असतात त्यांची नावं लक्षात राहत नाहीत तर त्याच्यासाठी मी जास्तीत जास्त सोपं करून तुम्हाला इथं पॉईंट्स लिहिलेले आहेत आणि ते एक्सप्लेन करून सांगणार आहे त्याच्यामुळे स्किप नाही करायचं व्यवस्थित पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्याचा शंभर टक्के तुम्हाला परीक्षेला उपयोग होणार आहे एवढं मात्र नक्की आहे तर बघूया आता आपण तीन कर्नाटक युद्धे तीन कर्नाटक युद्धे कोणत्या काळात झाली हा प्रश्न कितीतरी वेळेला पोलीस परीक्षेला येऊन गेलाय तर तीन कर्नाटक युद्ध ही सतराशे चव्वेचाळीस ते सतराशे त्रेसष्ट या कालखंडामध्ये झाली होती मग या तीन कर्नाटक युद्धामधला आता आपण काय बघतोय पहिलं कर्नाटक कर्नाटक युद्ध पहिल्या कर्नाटक युद्धाचा म्हणजे सतराशे चव्वेचाळीस ते त्रेचाळीस याच्यासाठी म्हटले आता पहिलं कर्नाटक युद्ध सतराशे सेहेचाळीस मध्ये इथं दाखवले आता मग आपण इथं काय घेतलंय चव्वेचाळीस कारण काय की मुळात ही जी तीन कर्नाटक युद्ध आहेत ही तीन कर्नाटक युद्ध भारतीयांमध्ये झालेली नव्हती तर फ्रेंच आणि इंग्रज या दोन परकीय सत्तांमध्ये झालेली होती त्याची पार्श्वभूमी म्हणजे युद्धाची प्रत्यक्षात सुरुवात होण्यासाठी काही कारण कारणीभूत होती ती सतराशे चव्वेचाळीस पासूनची होती लक्षात घ्या इथं पहिल्यांदा इंग्रज आले नंतर फ्रेंच आले इंग्रजांनी भारताचा पूर्व किनारा पश्चिम किनारा यावर स्वतःच्या वसाहती वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन केल्या सुरत असेल मुंबई असेल मद्रास असेल किंवा कोलकाता असेल इथं प्रमुख त्यांच्या वसाहती होत्या दोन्ही किनाऱ्यावर ते मी गेल्या लेक्चरमध्ये तुम्हाला दाखवले त्यामुळे आधीची लेक्चर जरी नसली पाहिली तर तीही पहा म्हणजे एक सिक्वेन्सने तुम्हाला इतिहास लक्षात येतो आणि तो अगदी व्यवस्थित लक्षात राहतो तर काय झालेलं होतं की मुळातच ह्या ज्या दोन सत्ता आहेत इंग्रज आणि फ्रेंच या युरोपातल्या दोन सत्ता आहेत आणि युरोपामध्ये सुद्धा सत्ता संघर्षामध्ये जर एकमेकाचे सर्वाधिक विरोध म्हणून कोण बोलले जात असतील तर इंग्रज आणि फ्रेंच हे सत्ता व्यापार याच्यामुळे एकमेकाच्या विरोधी कायमच कुठे होते युरोपामध्ये सुद्धा कट्टर विरोधक म्हणून एकमेकाचे संबोधले जायचे आणि याच्यामध्ये व्हायचं कसं ज्या वेळेला समजा जर युरोपामध्ये या दोन सत्तांची युद्ध चालू असेल तर त्याचा परिणाम भारतामध्येही दिसून यायचा अर्थात भारतामध्ये बघा भारतामध्ये हे भारताचं खालचं टोक दाखवते मी तर याच्यामध्ये इथं होतं बंगाल आणि इथं होतं मद्रास त्याच्या शेजारी इथं होतं पोंडेचेरी ज्याला आता आपण पुदुच्चेरी असं म्हणतो हम्म तर इथं होती इंग्रजांची वसाहत इंग्रजांची वसाहत आणि इथं होते पोंडेचेरीला किंवा पुदुच्चेरीला फ्रेंचांची वसाहत म्हणजे भारताचा हा जो पूर्व किनारा आहे या पूर्व किनाऱ्यावर इंग्रज आणि फ्रेंच यांच्या जवळजवळ वसाहती होत्या आणि त्याच्यामुळं सत्ता स्थापना किंवा सत्तेचा विस्तार शिवाय व्यापाराचा विस्तार याच्यामुळे कायमच इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण व्हायची काही वेळेला युरोपामध्येच त्यांच्यावर त्यांच्यामध्ये युद्ध चाललेले असायच्या त्याचा परिणाम इथं दिसून यायचा जवळजवळ वसाहती असल्यामुळे तर पूर्व किनाऱ्यावर या दोघांच्याही वसाहती होत्या आता याच्यामध्ये सतराशे पंचेचाळीसला सतराशे पंचेचाळीसला ब्रिटिश नौदलाने फ्रेंचांचं जे जहाज होतं म्हणजेच इंग्रजांनी इथलं फ्रेंचांचं जे नौदलातलं जे जहाज होतं ते स्वतःच्या ताब्यात घेतलं आधीच युरोपापासून एकमेकाच्या विरुद्ध उभ्या राहणाऱ्या या सत्ता होत्या त्यामध्ये शेजारी शेजारी त्यांची वसाहती होत्या त्याच्यामध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचं काय घेतलं एक जहाज ताब्यात घेतलं आणि हेच कारण झालं पहिल्या कर्नाटक योद्धास म्हणजे आधीच मनामध्ये आडी आणि त्याच्यामध्ये यांचं जहाज घेतल्यामुळे फ्रेंचांना इंग्रजांचा अतिशय राग आला आणि फ्रेंचांचा जो गव्हर्नर होता ड्युप्ले त्याचं नाव काय होतं गव्हर्नर गव्हर्नर ड्युप्ले तर गव्हर्नर ड्युप्ले यांनी सतराशे सेहेचाळीसमध्ये इंग्रजांच्या ताब्यातून हे जे मद्रास होतं ते मद्रास इंग्रजांच्या ताब्यातून काढून घेतलं आणि स्वतःकडे इथं फ्रेंचांचं वर्चस्व निर्माण झालं आता ह्याच्यामध्ये व्हायचं कसं हे फ्रेंच आणि इंग्रज हे परकीय आहेत आता याच्यामध्ये आपल्यातले जे नवाब होते ते त्यांची स्वतःची नवाबशाही टिकवण्यासाठी किंवा स्वतःचे जे निजाम होते निजाम ते स्वतःची निजामशाही टिकवण्यासाठी इंग्रजांची जी हुजरी अनेक वेळेला करायचे याच्यामध्ये इथं कर्नाटक ज्याची राजधानी पूर्वी आर्कॉर्ट असं बोलायचे सॉरी ऑरकॉर्ट अशी बोलायचे तर तिथं इथला एक नवाब होता त्याचं नाव होतं अनवरुद्दीन त्या नवाबाचं नाव काय होतं अनवरुद्दीन आणि हो हा जो अनवरुद्दीन नवाब होता त्याची मदत घेण्यासाठी इंग्रजांनी कुणाकडे गेले अनवर उद्दीन नवाबाबकडे गेले आता बघा ह्याच्यामधला सिक्वेन्स नीट लक्षात घ्या की हे युद्ध पहिलं कर्नाटक युद्ध हे फ्रेंच आणि इंग्रज या दोन परकीय सत्तांमध्ये झालेलं इथे इंग्रजांनी फ्रेंचांचं जहाज स्वतःच्या ताब्यात घेतलं त्याच्यामुळे फ्रेंचांना राग आला आणि फ्रेंचांनी काय केलं इंग्रजांचं मद्रास हे जे होतं वखार ती स्वतःच्या ताब्यात घेतली त्यामुळे इंग्रजांनी हतबोल होऊन कुणाची मदत घेतली अनवरुद्दीन या कर्नाटकाच्या नवाबाची मदत घेतली आता ह्या अनवरुद्दीन आणि फ्रेंच म्हणजे अनवरुद्दीन आणि फ्रेंच याच्यामध्ये याच दरम्यान सतराशे अठ्ठेचाळीसला एक युद्ध झालं त्या युद्धाचं नाव होतं सेंट थॉमस लढाई आणि या युद्धामध्ये नवाबाचं नेतृत्व महफूज खान याने केलेलं होतं तर फ्रेंचांचं नेतृत्व कॅप्टन पॅराडाईस याने केलेलं होतं तर नवाब आणि फ्रेंच यांच्यामध्ये युद्ध का झालं तर इंग्रजांनी नवाबाकडे मदतीची हाक मागितली आणि या नवाबाने स्वतःची नवाबशाही टिकवण्यासाठी इंग्रजांना मदत करण्यासाठी फ्रेंचांबरोबर युद्ध केलं आणि हेच युद्ध सेंट थॉमस लढाई म्हणून इतिहासामध्ये काय आहे प्रसिद्ध आहे अर्थात हे जे सेंट थॉमस लढाई किंवा युद्धचे आहे ते कर्नाटकचा नवाब अनवरुद्दीन आणि ब्रिटिशांचं फ्रे, सॉरी फ्रेंचांचं जे सैन्य आहे त्याच्यामध्ये झालेला याच्यामध्ये बघा फ्रेंचांचं सैन्य फक्त नऊशे तीस सैनिक एवढंच होतं तर नवाबाचे सैनिक तब्बल दहा हजार होते म्हणजे यांच्यापेक्षा जास्त होते तरी सुद्धा याच्यामध्ये योग्य नियोजनामुळे फ्रेंचांचाच विजय झालेला होता आणि नवाबाचा काय झालेला होता पराभव झालेला होता अर्थात नवाबाचा पराभव झाल्यामुळे तो इंग्रजांना काय फारशी मदत करू शकला नाही त्यानंतर इंग्रजांनी अर्थात याच काळाच्या दरम्यान जे फ्रेंच आणि इंग्रज यांचं जे युरोपामध्ये युद्ध चालू होतं ते युरोपातलं युद्ध थांबलं आणि त्याच्यामुळे त्याचा साहजिकच परिणाम इकडं दिसून आला यांचं सुद्धा युद्धात थोडंसं कमी आलं आणि त्याच्यामध्ये एकामेकाचे एका शेजारी आहोत मग भांडत बसण्यापेक्षा काहीतरी त्याच्यातून मध्य मार्ग काढूया याच विचारातून इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये जो तह हो झाला त्या तहाला एक्सला शोपल तह हो असं म्हणतात काय म्हणतात एक्सला शोपलत हा शो ॲक्सला शोपलत हा इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये झाला आणि याच्यामध्ये इंग फ्रेंचांनी इंग्रजांना काय परत दिलेलं होतं जे मद्रास त्यांची वखार मद्रास इथली घेतलेली होती ते इंग्रजांना परत करून टाकलेली होती अर्थातच जरी फ्रेंचांनी तह केला तरीसुद्धा इंग्रजांची वकार इंग्रजांना परत केली तरी सुद्धा यामध्ये सर्वाधिक वर्चस्व हे फ्रेंचांच दिसून आलेलं होतं ओराल काय की पहिले कर्नाटक युद्ध याच्यामध्ये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर पहिल्या कर्नाटक पहिले कर्नाटक युद्ध कधी झालं सतराशे सेहेचाळीस ते सतराशे अठ्ठेचाळीस पहिलं कर्नाटक युद्ध फ्रेंच आणि इंग्रज या दोन परकीय सत्तांमध्ये झालेलं होतं अर्थात तीनही कर्नाटक युद्ध ही फ्रेंच आणि इंग्रज या दोन परकीय सत्तांमध्ये झालेली होती पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये जिंकलेलं कोण होतं तर फ्रेंच जिंकलेलं होते आणि ह्या युद्धास भारतामधलं कारण काय म्हणजे युरोपामध्ये त्यांचं फ्रेंच इंग्रज यांचं युद्ध ऑलरेडी चालू होतं परंतु भारतातलं कारण काय ठरलं की हे युद्ध व्हावं तर भारतातलं कारण हे होतं की ब्रिटिशांनी काय केलेलं होतं सतराशे पंचेचाळीस मध्ये ब्रिटिशांनी या मॉंडेचेरी येथील नौदलाचं जे फ्रेंचांचं जहाज होतं ते स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेलं होतं दुसरं मध्ये किती साली फ्रेंचांनी मद्रास ताब्यात घेतलं इंग्रजांचं तर सतराशे सेहेचाळीसमध्ये फ्रेंचांनी काय केलं इंग्रजांचं मद्रास ताब्यात घेतलं इंग्रज आणि फ्रेंच युद्ध झालं त्यावेळेला फ्रेंचांचा गव्हर्नर कोण होता तर फ्रेंचांचा गव्हर्नर कोण होता ड्युप्ले हा होता हे लक्षात ठेवा त्यानंतर इंग्रजांना मदत करणारा नवाब कोण होता तर नवाब अनवरुद्दीन हा नवाब कुठला होता कर्नाटकचा होता आता याच्यामध्ये एक गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे की खालीलपैकी कोणत्या घटना या पहिल्या कर्नाटक युद्धाशी संबंधित आहेत असा थोडा विस्तारित ऑप्शन असणारा प्रश्न असेल तर त्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं की पहिली घटना काय या युद्धाशी रिलेटेड की इंग्रजांनी फ्रेंचांचे जहाज ताब्यात घेतले दुसरी घटना काय आहे की मग त्यानंतर फ्रेंचांची प्रतिक्रिया काय होती फ्रेंचांनी इंग्रजांचे मद्रास ताब्यात घेतले त्यानंतर इंग्रजांना मदत करणारा ना कर्नाटकचा नाव कोण अन्वरुद्दीन होता याच्यामध्ये जे महत्वाचे घटक आहेत त्या महत्वाच्या घटकामध्ये कोणकोणते घटक येतात तर पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये की हे जे युद्ध आहे सेंट थोमची लढाई हे पहिल्या कर्नाटक युद्धाशी संबंधित आहे त्यानंतर एक्सला शोपल तह हा सुद्धा पहिल्या कर्नाटक युद्धाशी संबंधित आहे त्यातलं सेंट थोमस लढाई ही जी आहे फ्रेंच फ्रेंच ही फ्रेंच आणि इंग्रज यामध्ये झालेली नव्हती तर कर्नाटकचा नवाब आणि त्याचं नेतृत्व करणारा कोण होता महफूज खान यांच्यामध्ये आणि फ्रेंचांमध्ये झालेली लढाई होती मात्र ही लढाईसुद्धा कोणी जिंकली होती फ्रेंचांनीच जिंकलेली होती ऍक्सला शोपलतह म्हणजे इंग्रजांनी या नवाबाकडे मदतीची हाक मागितली नवाबाने फ्रेंचांविरुद्ध युद्ध पुकारले मात्र नवाबच हरला आणि त्याच्यामुळे इंग्रजांचा नाईलाज झाला आणि इंग्रजांना शेवटी फ्रेंचांशी तह करावा लागला आणि याच तहाला एक्सला शोपल तह असं म्हणतात आणि हा जो तह आहे या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास पुन्हा परत करून टाकलं हे सर्व घटनाक्रम पहिल्या कर्नाटक युद्धाशी संबंधित आहे आता आपण दुसऱ्या <दूसर्य> कर्नाटक युद्धाचा अभ्यास करणार आहोत दुसरे कर्नाटक युद्ध सतराशे एकोणपन्नास ते सतराशे चोपन्न या कालखंडांमध्ये झालेले होते आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तीनही कर्नाटक युद्ध इंग्रज आणि फ्रेंच या परकीय सत्तांमध्ये झालेली होती म्हणजेच दुसरं कर्नाटक युद्ध सुद्धा फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेलं होतं आता या युद्धाची थोडक्यात मी तुम्हाला प्रमुख कारणे सांगितलेली आहेत तर या युद्धाची प्रमुख कारण काय आहेत तर ड्युप्लेची महत्वाकांक्षा ड्युप्ले कोण होता फ्रेंच गव्हर्नर होता तर फ्रेंच गव्हर्नर होता हा ड्युप्ले आणि त्याचे महत्वाकांक्षा हे होती की इंग्रजांच्या शेजारी त्यांची कुठली होती पॉंडेचेरी येथे फ्रेंचांची सत्ता होती आणि मद्रास येथे इंग्रजांची वखार होती म्हणजे सत्ता होती आणि त्याच्यामुळे आपलं वर्चस्व जास्त राहावं यासाठी ड्युप्लेचे सातत्यानं प्रयत्न असायचे या युद्धाचं महत्वाचं एक दुसरं कारण ठरलेलं होतं ते म्हणजे कर्नाटक व हैदराबाद या राज्यातील वारसा हक्क विवाद आता वारसा हक्क विवाद कर्नाटक आणि हैदराबाद मधील कसा होता हे इथं मी थोडक्यात तुम्हाला समजवले खूप विस्तारित न देता शॉर्ट नोट्स कसं काढावे त्याचं उत्कृष्ट उदाहरण याद्वारे तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामुळे तुम्हीही अशा पद्धतीने नोट्स नोट डाऊन करायला शिका आता बघा हैदराबाद बघा हैदराबाद मध्ये त्यावेळेला निजाम होता उल मुल्क हा निजाम होता आणि त्याचं निधन झालेलं होतं याचं निधन झाल्यावर त्याचा मुलगा होता नासिरजंग ही नावं लक्षात राहत नाहीत मग अशा अशा टाईपनी लिहिली तर उल मुल्क या या मुलगा होता जंग। होता नासिरजंग आणि त्याच्या मुलीचा मुलगा होता जंग कोणाच्या मुलीचा उल मुलगच्या मुलीचा मुलगा कोण होता जंग या दोघांमुळे मध्ये याची गादी मिळावी याच्यासाठी वारसा हक्क मिळावा याच्यासाठी चढावड होती याचाच फायदा बरोबर हे परकीय घेत होते याच्यामध्ये ड्युप्ले जो फ्रेंच गव्हर्नर आहे म्हणजे फ्रेंचांची मदत कुणाला होत होती जो उल मुल्क हा जो निजम आहे त्याच्या मुलीचा मुलगा म्हणजे मुजफ्फर जंगला मदत होती कुणाची फ्रेंचांची मदतीने मदतीचं आश्वासन केलेलं होतं ह्याच्या विरुद्ध लढण्यासाठी तर नासिर जंगला मदतीचं आश्वासन दिलेलं होतं इंग्रजांनी म्हणजे जिथं सपोर्ट ज्याला इंग्रज करतील त्याच्या विरुद्ध देशाला जो असेल त्याला बरोबर फ्रेंच सपोर्ट करायचे ही त्यांची रणनीती होती भारतातले जे नवाब असतील निजाम असतील त्यांच्यामध्ये तोडफोड करण्याचं काम करायचं आणि स्वतःचं वर्चस्व कायम ठेवायचं हे इंग्रजांचं पहिल्यापासूनच धोरण होतं आणि त्या पद्धतीने भारतामध्ये जे निजाम असतील नवाब असतील त्यांच्यामध्ये जी भांडणं होतील त्याच्यामध्ये नेहमी हस्तक्षेप फ्रेंच इंग्रज करायचे आणि मग याच्यामध्ये परस्पर विरोधातच उभे राहायचे हेच इथं आपल्याला बघायला मिळालं हैदराबादच्या निजामाचं निधन झालं त्याचा मुलगा नासिरजंग आणि त्याचा नातू जंग याच्यामध्ये वारसा हक्कासाठी लढाई चालू आहे हे बघितलं मतभेद आहेत हे बघितलं त्याचा फायदा इंग्रज आणि फ्रेंच या दोघांनी घेण्याचं ठरवलं त्यामुळे जंगला मदत कोणी केली फ्रेंचांनी म्हणजेच इनडायरेक्टली डुपलेनी आणि नासिरजंगला मदत केली इंग्रजांनी त्यामुळे इथं हे एकमेकांच्या विरोधात इंग्रज आणि फ्रेंच उभं राहिले सेम हीच स्थिती कर्नाटकमध्ये होती कर्नाटकमध्ये पण नवाब त्या होता अनवरुद्दीन आणि या अनवरुद्दीनची गादी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते चंदा साहेब आणि हा प्रयत्न बरोबर परकीय लोकांनी हिरला युरोपियनांनी हिरला त्याच्यामधलं ह्याच्यामध्ये ह्या चंदा साहेबांना मदतीचं आश्वासन दिलं डिपल्याने म्हणजेच कुणी दिलं फ्रेंचांनी की आम्ही तुम्हाला मदत करतो आणि इथं नवाबाला मदतीचं म्हणजे नवाब अनवरुद्दीनला मदतीचं आश्वासन दिलं इंग्रजांनी इथं परत यांचा भांडणाचा फायदा घेऊन इंग्रज फ्रेंच एकामेकाच्या विरोधात उभे राहिले अशा पद्धतीनं हैदराबाद आणि कर्नाटक येथील वारसा हक्क मिळवण्यासाठी जे अनबन नवाब आणि निजाम यांच्यामध्ये चालू होती त्याचा फायदा बरोबर फ्रेंच आणि इंग्रजांनी घेतला आणि याचाच परिणाम म्हणून दुसरे कर्नाटक युद्ध झाले फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये अर्थात याच्यामध्ये आपल्याला परीक्षेला काय विचारू शकतात तर फ्रेंचांचं नेतृत्व करणारे मेन गव्हर्नर कोण होते तर आणि बुसी तर इंग्रजांचं नेतृत्व करणारे मेन गव्हर्नर होते सँडर्स आणि रॉबर्ट क्लाइव्ह आणि मात्र सुरुवातीला फ्रेंचांचं युद्ध थोडं थोडं युद्धामध्ये वर्चस्व होतं मात्र त्यानंतर प्रत्यक्षात युद्धामध्ये उचल खाली इंग्रजांनी आणि शेवटी या दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये विजयी ठरले इंग्रज आलं लक्षात त्याच्यामुळं ही जी नावं आहेत नासिरजंग मुझफ्फरजंग किंवा चंदासाहेब नवाब अनवरुद्दीन ही अनेक वेळेला लक्षात येत नाहीत विस्तारित वाचताना खूप कंटाळ येतो तर ये इथं मी थोडक्यात तुम्हाला कर्नाटक हैदराबाद या राज्यातील जो वारसा जे आपल्या भारतातील निजाम आणि नवाब होते यांचा वादाचा फायदा फ्रेंचांनी आणि इंग्रजांनी घेतला आणि परस्पर विरोधी पार्टीला मदत करण्याच्या नादामध्ये फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्येच युद्ध आणि त्यालाच दुसरं कर्नाटक युद्ध म्हणतात असं आपण थोडक्यामध्ये याच्यामध्ये लक्षात ठेवू शकतो या विषयीचे प्रश्न पण आपण हा व्हिडिओ झाला की शेवटी पाहणार आहोत कर्नाटक युद्धाचा अभ्यास करणार आहोत तिसरे कर्नाटक युद्ध हे सतराशे अठ्ठावन्न ते सतराशे त्रेसष्ट या कालखंडामध्ये झाले आणि हे तिसरे कर्नाटक युद्ध होण्याचं कारण भरपूर होती ती कारण आपण पुढे बघणार आहोत मात्र हे जे कर्नाटक तिसरं युद्ध आहे ते फ्रेंच आणि इंग्रज या दोन परकीय सत्तामध्ये झालेलं होतं याच्यामध्ये इंग्रज विजयी झालेले होते युद्धास मेन कारण म्हणजे पहिल्या युद्धाच्या वेळेला मी जे, जे सांगितलं तेच होतं की ह्या दोन्ही सत्ता फ्रेंच आणि इंग्रज या दोन्ही सत्ता अतिशय साम्राज्य विस्तारासाठी काहीही करणाऱ्या अशा होत्या आणि याच्यामुळे युरोपामध्ये सुद्धा कट्टर विरोधक स्वतःच्या एकमेकांशी असणाऱ्या ह्या दोन सत्ता होत्या तसंच भारतामध्ये सुद्धा सर्वाधिक विरोधी असणाऱ्या परकीय सत्ता एकमेकांच्या विरोधी असणाऱ्या फ्रेंच आणि इंग्रज हेच होते आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये वारंवार युद्ध होत असत युरोपामध्ये सतराशे छप्पन छप्पनला सप्तवार्षिक युद्ध सुरू झाले ज्या वेळेला नेहमी युरोपामध्ये युद्ध सुरू व्हायचं त्यावेळेला भारतामध्ये सुद्धा फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये युद्ध सुरू व्हायचं हे सप्तवार्षिक युद्ध सतराशे छप्पन्नचं जे युरोपामध्ये सुरू झालेलं होतं ते फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये सुरू झालेलं होतं आणि त्याचेच पडसाद भारतामध्ये दिसायला लागले आणि भारतामध्ये सुद्धा फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये सत्ता संघर्षासाठी युद्ध सुरू झालेलं होतं त्यावेळेला फ्रेंचांचा गव्हर्नर जो होता ड्युप्ले तो त्याला बदलून काउंट लाली हा नवीन गव्हर्नर भारतामध्ये फ्रेंचांचा आलेला होता तसेच हा बसी जो गव्हर्नर होता तो कर्नाटकामध्ये कर्नाटकच्या नवाबाला मदत करत होता त्यामुळे हा त्यावेळेला कर्नाटकमध्ये होता आणि हा गव्हर्नर ड्युप्लेच्या जागी आलेला काउंट लाली हा फ्रेंचांचा नवीन गव्हर्नर होता या तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये बसी आणि काउंट लाली हे दोन प्रमुख फ्रेंच व्यक्ती काम करत होते तर इंग्रजांच्या वतीने रॉबर्ट क्लाईव्ह आणि वॉटसन हे तिसऱ्या युद्धात मध्ये ज्या सर्व घडामोडी होत होत्या त्यांच्यासाठी प्रामुख्याने काम करत होते आता ह्याच्यामध्ये जास्त विचारलं जातं ते वॉंदिवॉस्टचे युद्ध अनेक पुस्तकामध्ये तिसऱ्या कर्नाटक युद्धास वॉंदिवॉस्टचं युद्ध असं म्हटलं जातं हे निर्णायक युद्ध होतं याची तारीख लक्षात ठेवा वॉन्दिवॉस्टच्या युद्धाची तारीख होती बावीस जून सतराशे साठ बावीस जून सतराशे साठ ला वॉनदिवॉसचे युद्ध झालेलं होतं हे वॉनदिवॉश नक्की काय आहे तर वॉंदिवॉश हा कर्नाटकातील काय आहे एक किल्ला आहे आणि तिथं हे युद्ध झालेलं होतं फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये सतराशे अर्थात याच्यामध्ये सर्वात वर्चस्व कुणाचं राहिलं तर इंग्रजांचंच राहिलं आणि म्हणूनच आपण काय म्हणतो की तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये विजयी झालेले परकीय कोण होते तर इंग्रज होते अर्थात हे युद्ध मिटण्यामागे पण एक तह ठरला त्याला म्हणतात पॅरिसचा तह तो कुठला तह पॅरिस तह हा तह भारतात झालेला नव्हता हा तह युरोपामध्ये झालेला होता आणि तो सतराशे त्रेसष्ट मध्ये झालेला होता मग युरोपात तह झाला आणि तो कुणाबरोबर झाला फ्रेंच आणि इंग्रज या दोन परकीय सत्तामध्ये तह झाला म्हणजेच आपण एकमेकांना सांभाळून राहण्यासाठी काय केलं फ्रेंचांना इंग्रजांनी पोंडेचेरी आणि चंद्रनगर इथल्या ज्या वसाहती ह्या रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॉडसनने घेतलेल्या होत्या त्या वसाहती फ्रेंचांना या पॅरिसच्या तहाद्वारे परत दिल्या मात्र या तहामुळे पॅरिसच्या तहामुळे इंग्रजांचं सर्वाधिक वर्चस्व आपल्याला दिसून आलं वॉनडिवर्सच्या युद्धामुळे आणि याच्यामुळे इंग फ्रेंचांचं भारतामधलं जे व्यापाराचं धोरण होतं त्याच्यामध्ये कमतरता जाणवायला लागली इंग फ्रेंचांचं भारतातलं अस्तित्व हे कमकुवत झालं आणि इंग्रजांचं भारतातलं अस्तित्व आणि सत्ताविस्तार हा जास्त प्रभावी दिसायला लागला आणि त्याचाच पुढचा परिणाम प्लासीची लढाई बक्सरची लढाई झाली आणि इंग्रजांचा पाया अधिक चांगला भारतामध्ये रोवला गेला पुढचं आपण प्लासीची लढाई आणि बक्सारची लढाई पाहणार आहोत त्यामुळे प्लासी हे ठिकाण पश्चिम बंगाल म्हणजे आता आपण पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगाल म्हणतो तर तिथं बंगालमध्ये होतं त्यावेळेला प्लासीची लढाई ही तेवीस जून सतराशे सत्तावन्न मध्ये झालेली होती आणि प्लासीची लढाई ही इंग्रज आणि बंगालचा नवाब सिराजुद्दल्ला यांच्यामध्ये झालेली होती पहिल्यांदा आपण प्लासीची लढाई नक्की का झाली याची कारण बघूया मेन कारण होतं ते इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये सत्ता संघर्ष म्हणजे ज्याच्या विरोधात फ्रेंच असतील त्याच्या दुसऱ्या बाजूच्या विरोधात त्याच्या त्याला मदत करणारे इंग्रज असायचे त्याच्यामध्ये अनेक वेळेला भारतातले जे नवाब आणि निजाम असायचे त्यांचेच आपापसात आप गैरसमज व्हायचे आणि याच्यामध्ये नवाब आणि निजाम यांच्यामध्ये सुद्धा आपापसात आप लढाया व्हायच्या दुसरं म्हणजे त्यावेळेला बंगालचा नवाब होता सिराज उद्दोल्ला सिराज उद्दोल्ला हा अतिशय महत्वाकांक्षी होता स्वतःच राज्य आहे तिथं प्रत्येक गोष्ट इंग्रजांनी परवानगी मागावी अशी त्याची अपेक्षा असायची मात्र कलकत्त्याला ज्यावेळेला तटबंदी किंवा मोठमोठे खंदक या विलियम फोर्ट हा नावाचा किल्ला होता त्या विलियम फोर्टला त्यांनी खक मोठमोठे खणलेले होते तटबंदी बांधलेली होती त्यावेळेला कोणत्याही प्रकारची परवानगी इंग्रजांनी सिराज उद्दोलाची घेतली नाही याचा राग इंग सिराज उद्दोलाच्या मनात होता आणि म्हणूनच सिराज उद्दोलाने विलियम फोर्ट वर हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये हो इंग्रजांचे जे सैनिक मिळतील ते एका छोट्याशा खोलीमध्ये सिराज उद्दोलाने कोंडून ठेवले होते आणि ह्याच घटनेला ब्लॅक होल ट्रॅजेडी असं म्हणतात ट्रॅजेडी म्हणण्याचं कारण हे कारण हे जे सैनिक होते इंग्रजी सैनिक ते तब्बल एकशे सेहेचाळीस सैनिक होते आणि छोट्याशा रूम मध्ये त्यांना कोंडून ठेवण्यात आलं त्यातले एकशे तेवीस सैनिकांचा कोंडमारा झाल्यामुळे मृत्यू झालेला होता त्यामुळे इंग्रज अतिशय संतापलेले होते जो रॉबर्ट क्लाईव्ह होता इंग्रजांचा त्याला या घटनेचा अतिशय राग आला होता आणि त्याचा बदला घेण्यासाठी पुढं जी लढाई झाली त्यालाच प्लासीची लढाई असं म्हणतात ही कारण मी तुम्हाला सांगितली तर प्लासीची लढाई ही तेवीस जून सतराशे सत्तावन्न ला झाली आता प्लासीची लढाई ही करत असताना इंग्रज हे अतिशय धूर्त होते त्यांनी सिराज उद्दोलाचा जो सेनापती होता मीर जाफर याला गाठलं त्याला फितूर केलं तुला नवाब करतो असंही सांगितलं आणि त्यामुळे मीर जाफर दाखवताना दाखवत होता सिराज उद्दोल्लाच्या बाजूने आहे मात्र तो प्रत्यक्षात इंग्रजांच्याच बाजूने होता प्रत्यक्ष ज्या वेळेला लढाई चालू झाली त्यावेळेला मीर जाफरने कोणतीही ऍक्शन घेतली नाही तटस्थ राहिला आणि त्यामुळे सिराज उद्दोल्लाचा या लढाईमध्ये पराभव झालेला होता लढाईचे परिणाम असे झालेले होते की लढाईनंतर मीर जाफर हा इंग्रज इंग्रजांनी त्याला नवा बनवलं लढाईनंतर इंग्रजांनी त्याला नवा <utetMAND glaub on> hmm. बनवलं कोणाला मीर जाफरला परंतु काही काळानंतर मीर जाफरला इंग्रजांचा जो कारभार होता तो खटकायला लागला ला आणि खटकायला लागल्याबरोबर जसं मीर जाफर इंग्रजांना विरोध करायला लागला ला ला, तस त्यांनी त्या मीर जाफरचा जो जावई होता त्याचं नाव होत मीर कासिम सतराशे साठ मध्ये या मीर कासिमला म्हणजेच मीर जाफर मीर जाफरच्या जावयाला नवाब बनवलं आता हा जो मीर कासिम आहे त्यालाही इंग्रजांचा कारभार खटकायला लागला प्रत्येक ठिकाणी इंग्रजांचंच म्हणणं ऐकावं लागत असे त्यामुळे तो विरोध करायला लागला ला कोण मीर कासिम मग पुन्हा इंग्रजांनी मीर जाफरला मस्का मारला आणि सतराशे त्रेसष्ट मध्ये मीर जाफरला पुन्हा नवाब बनवला म्हणजे इनडायरेक्टली इंग्रजांनी एकतर सिराज उद्दौलाला बरोबर फसवलं त्यानंतर मीर जाफरला सुद्धा फसवलं मीर कासिमला सुद्धा फसवलं या दोघांना एकमेकांचे शत्रू केलं आणि याच्यातूनच पुढं जी झाली ती होती बक्सारची लढाई तर पुढं आपण बघणार आहोत बक्सारची लढाई त्याआधी महत्वाचे इथले पॉइंट बघणार आहोत ते म्हणजे अनेक ज्या याच्यापेक्षा थोड्याशा पोलीस एक्झामपेक्षा थोड्याशा मोठ्या परीक्षा असतात त्यांना विचारलं जातं ते प्रश्न आपण बघूया प्लासीची लढाई कधी झाली तेवीस जून सतराशे सत्तावन्न कोणामध्ये झाली इंग्रज व बंगालचा नवाब सिराजुद्धला इंग्रजांचं नेतृत्व रॉबर्ट क्लाइव आणि वॉटसन यांनी केलेले होते अंधार कोठडी दुर्घटना ज्याची माहिती मी अगदी तुम्हाला कमी वेळात सांगितली ही कधी घडली होती वीस जून सतराशे शहात्तर याच्या सतराशे शहात्तर ला झालेली होती या दुर्घटनेस जबाबदार सिराज उद्दोला धरले होते सिरज उद्दोलाने कलकत्त्याच्या कोणत्या किल्ल्यावर हल्ला केला होता तर विलियम फोर्ट या किल्ल्यावर हल्ला केला होता का हल्ला केला होता का तर इंग्रजांनी तिथे तटबंदी बांधलेली होती आणि खंद खणलेले होते सिराज उद्दोला विरोधात जाऊन इंग्रजांना मदत करणारे लोक कोण कोण होते त्यांची इथे बघा माहिती कारण सिराज उद्दोलाच्या विरोधात कोणकोण होते तर ते होते शौकत जंग शौकत जंग हा सिराज उद्दोलाचा चुलत भाऊ होता त्याला पण इंग्रजांनी मदत केलेली होती मिर जाफर मिरजापूर आता सांगितलं सिराज उद्दौलाचा सेनापती होता इंग्रजांनी त्याला नवाब करतो असं आमिष दाखवलेलं होतं माणिकचंद हा सिराज उद्दोलाचा कलकत्त्याचा ऑफिसर होता तोही फितूर झाला होता इंग्रजांना ओमीचंद हा कलकत्त्याचा व्यापारी झाला होता आणि तोही फितूर होऊन इंग्रजांना मदत करत होता खादिम खान हा सिराज उद्दौलाचा प्रमुख दरबारी होता तोही फितूर होऊन इंग्रजांना मदत करत होता हे जे सर्व लोक आहेत हे, हे सर्व लोक सिराज उद्दोलाच्या बाजूने आहे असं दाखवत होते मात्र सिराज उद्दोलाच्या बाजून नसून ते इंग्रजांच्या बाजून होते आणि याचाच परिणाम प्लासीची लढाई सिराज उद्दोला हरलेला होता बरोबर आहे आता ह्याच्यामध्ये दोन शब्दांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचं जमलिंग होतं ते म्हणजे मीर जाफर आणि मीर कासिम तर मीर जाफर हा सिराज उद्दोलाचा सेनापती होता आणि मीर कासिम हा मीर जाफरचा जावई होता आधी इंग्रजांनी मीर जाफरला नवाब केलं परत त्याला काढून टाकलं मग त्याच्या जावयाला नवाब काळ केलं जावयाला पण काढून टाकलं परत त्यांनी मीर जाफरला नवाब केलं आणि यामध्ये त्यांचे आपापसामध्ये नवाब नवाबांमध्ये भांडणं लावली आणि मग यातूनच जी लढाई पुढे निर्माण झाली ती होती बक्सारची लढाई तर आता आताची लढाई पाहणार आहोत बक्सारची लढाई पाहण्याआधी प्लासीचे युद्ध ते बक्सारची लढाई याचा कालक्रम नीट पाहणार आहोत आणि नंतर बक्सारची लढाई पाहणार आहोत हे कळणं गरजेचं कर आहे कारण याच्यामध्ये जे बंगालचे नवाब होते त्यांचे वेगवेगळी नावं येऊन जातात आणि बंगालमध्ये ज्या इंग्रजांच्या आपापसात ब नवाबांविरोध विरोधात भांडणं लावायच्या ज्या कारवाया होत्या त्या थांबवण्यासाठी जे युद्ध झालं त्यालाच बक्सारचं युद्ध असं म्हणतात अर्थात बक्सारचं युद्ध इंग्रजांनी जिंकलं होतं इंग्रजांचा पाया अधिक मजबूत झाला होता भारतामध्ये परंतु हे युद्ध व्हायला कारण नक्की काय झालं तर युद्ध होण्यासाठी कारणीभूत ठरलं ते प्लासीचं युद्ध कारण काय तर बघा इथं एका ह्या ओळीमध्ये आपल्याला समजेल म्हणून मी लिहिलंय प्लासी ते बक्सार हम्म आधी हे समजून घ्या आणि मग आपण वरचं समजून घ्या प्लासी ते बक्सार ला, मद, प्लासी युद्ध सतराशे सत्तावनला झालं त्याची वेगवेगळी कारणं मी आधीच्या मध्ये आधीच्या भागामध्ये प्लासी युद्धामध्ये तुम्हाला सांगितलेत प्लासीचं युद्ध सतराशे सत्तावन्न मध्ये झालं आणि हे युद्ध काय झालं त्याची वेगवेगळं कारण आपण अभ्यासलीत आधीच तर त्या कारणामुळे सिराज युद्धलाच्या विरोधात रॉबर्ट क्लायू गेला आणि जे युद्ध झालं ते होतं प्लासीचं युद्ध ते कधी झालं सतराशे सत्तावन्नला आता इंग्रजांचं बदलतं धोरण भारतीय नवाब जे होते त्यांच्यामध्ये आपापसात आप भांडण लावण्याचं धोरण याच्यावरून कळून येतं एका ओळीमध्ये सिराज इंग्रजांनी विरोध केला आणि विरोध करताना इंग्रजांनी पकडलं कुणाला मीर जाफरला जो सिराज उद्दोल्लाचा सेनापती होता त्याला फितूर केलं तुला नवाब बनवतो असं सांगितलं आणि मीर जाफर तटस्थ राहिला आणि प्लासीची लढाई इंग्रज जिंकले बरोबर आहे त्याच्यातूनच पुढं कशा पद्धतीने बक्सरची लढाई झाली तर मीर जाफरला म्हणजेच सिराज सेनापतीला इंग्रजांनी नवाब बनवलं परंतु त्यानंतर लगेचच याच पटेना झालं म्हणून त्याचं जावई कुणाचा मीर जाफरचा जो जावई होता मीर कासिम त्याला नवाब बनवलं सतराशे साठ मध्ये मीर कासिमचं हे कारभार इंग्रजांना पटेना म्हणून त्यांनी लगेच पुन्हा मिर जाफरला बंगालचा नवाब बनवलं सतराशे त्रेसष्ट मध्ये म्हणजे सिराज उद्दोला विरोध करायला लावून मीर जाफरला नवाब बनवलं विरोध करून त्यांनी मीर कासिमला नवाब बनवलं मीर पटत नाही म्हणल्यानंतर परत इंग्रजांनी मीर जाफरला नवाब बनवलं सतराशे त्रेसष्ट मध्ये आणि मीर जाफरला नवाब बनवल्यानंतर मीर कासिम चिडला हे इंग्रज आमच्यामध्ये भांडणं लावून स्वतःच सत्ताविस्ताराचं धोरण हे कायम ठेवतात आणि आमच्यामध्ये फक्त भांडणं लावतात हे मीर कासिमला कळलं आणि त्याच्यातूनच मीर कासिमने शिव शिवजाउद्दोल्ला शहा आलम यांची मदत घेऊन जे युद्ध केलं त्यालाच बक्सारचं युद्ध म्हणतात सतराशे चौसष्ट म्हणजेच प्लासीची लढाई झाली सतराशे सत्तावन्न त्यानंतरच्या या कालक्रमाच्या स्टेपनुसार सत्ताशे सतराशे चौसष्ट मध्ये जे युद्ध झालं होतं ते होतं बक्सारचं युद्ध आता बक्सारच्या युद्धामध्ये बक्सार हे ठिकाण बिहारमध्ये आहे तर प्लासी हे ठिकाण बंगालमध्ये आहे मगाशी सांगितलं मी तर बक्सार हे ठिकाण बिहारमध्ये आहे पोलीस परीक्षेला हा प्रश्न येऊन गेलाय बक्सार हे ठिकाण कोठे आहे तर ते बिहारमध्ये आहे बक्स बक्सारच्या लढाईचं नेतृत्व मेजर हेक्टर मनरो केलं होतं जो इंग्रजांचा होता म्हणजे इंग्रजी नेतृत्व कुणाचं होतं मेजर हेक्टर मनरो तर मीर कासिमला इथं बदलून त्यांनी परत मीर जाफरला नवाब केलं होतं आणि त्यामुळे चिडून जाऊन मीर जाफर मीर कासिम हा जो आहे त्यानं काय केलं शिवजा उद्दोल्लाची मदत घेतली शिवजा उद्दोल्ला हा अवधचा नवाब होता तर शहा आलमची पण मदत घेतली तो होता मुघल बादशाह या सर्वांना हे लक्षात आलं की इंग्रज काय करतायत आपापसातील आप नवाब किंवा निजाम असतील त्यांच्या भांडणांचा फायदा घेतात ह्याला नवाब करू त्याला हे पद देऊ त्याला ते पद देऊ असं सांगतात आणि आमच्या आमच्या मध्येच लढाई लावतात आणि स्वतःचं साम्राज्य विस्तार करतात हे इंग्रजांचं धोरण थांबवण्यासाठी मीर कासिम आणि शहा आलम यांनी जी लढाई केली त्यालाच बक्सरची लढाई असं म्हणतात मात्र अभावी ही लढाई मीर कासिम आणि शहा आलम हे हरलेले होते आणि मेजर हेक्टर मनरो हा जो इंग्रजांचं नेतृत्व करणारा होता तो ही लढाई जिंकलेला होता आणि या लढाईतूनच बंगाल प्रांतामध्ये आणि अर्थातच भारतामध्ये इंग्रजांचा पाया मजबूत झालेला होता आणि म्हणून भारतात इंग्रजांचा पाया मजबूत करणारी लढाई म्हणून बक्सारच्या लढाई संबोधले जाते आत्तापर्यंत आपण तीन कर्नाटक युद्धे प्लासीची लढाई बक्सारची लढाई या सर्व महत्वपूर्ण युद्धांचा अभ्यास केला आहे पुढं आपण यावर आधारित कशा पद्धतीचे प्रश्न पोलीस एक्झाम असतील सरळ सेवा असतील किंवा इतर कुठल्याही ना यावर कशा पद्धतीचे प्रश्न आलेत ते पाहणार आहोत त्यामुळे प्रश्नही वाचायला शिका ज्याच्यानी तुम्हाला परीक्षेला नेमकेपणाने आपण कोणत्या पॉईंटला वेटेज दिले दिलं पाहिजे हे तुम्हाला कळेल परीक्षेला येऊन गेलेल्या प्रश्नांचा इथं आढावा घेऊया इथं मोजकेच प्रश्न घेतले आहेत कारण यामुळे व्हिडिओ खूप मोठा होईल कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला मुंबई शहर पोलीस दोन हजार सतराला येऊन गेलेला प्रश्न तरी याचं उत्तर आहे प्लासी पाया बंगालमध्ये घातला गेला आणि पाया मजबूत रोवला गेला असा प्रश्न असेल तर फरक आहे पाया बंगालमध्ये घातला गेल्यासाठी प्लासीची लढाई आणि पाया मजबूत रोवला गेला याच्यासाठी बक्सारची लढाई असं उत्तर अपेक्षित आहे पुढचा प्रश्न बघा इसवी सन सतराशे सत्तावन्न ची प्लासीची लढाई व सतराशे साठ वॉनदिवस ची लढाई सतराशे चौसष्ट ची, ची बसरची लढाई या तीनही लढाया इंग्रजांनी जिंकल्या त्यावेळेला बंगालचा गव्हर्नर कोण होता औरंगाबाद शहर पोलीस भरती दोन हजार सतरा ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे तर या वेळेला बंगालचा गव्हर्नर होता रॉबर्ट क्लाइव्ह इथं लक्षात घ्या चार पाचच प्रश्न घेतले आहेत कारण याच्यामुळे सर्वात जास्त प्रश्न घेतले तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तो अभ्यासालाही कंटाळवाना वाटेल पुढील प्रश्न बघा प्लासीची लढाई कोणामध्ये झाली एसआरपीए पाच दंड पोलीस भरती दोन हजार सोळाला हा प्रश्न येऊन गेलाय प्लासीची लढाई सिराज उद्दोल्ला व इंग्रज यामध्ये झाली पुढील प्रश्न पहा भारतात टिंबटिंब हे फ्रेंचांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते लिपीकटंकलेखक मुख्य परीक्षा दोन हजार सतराला हा प्रश्न येऊन गेलाय त्याचं उत्तर आहे पॉंडेचरी चंद्रनगरचा प्रशासक या नात्याने टिंबटिंब याने आपल्या दूरदृष्टीचा व प्रशासकीय कौशल्यांचा परिचय दिला राज्यसेवेला मुख्यला हा प्रश्न येऊन गेलाय तर ड्युप्ले याने दिला अर्थात ड्युप्ले हा फ्रेंचांचा गव्हर्नर होता चंद्रनगर येथे फ्रेंचांचे वास्तव्य होते फ्रेंचांच्या वसाहत तर आपण पहिली व्यवस्था बघूया ती म्हणजे दुहेरी राज्यव्यवस्था ब्रिटिशांचं जे धोरण होतं हे पहिल्यापासूनच खूप स्वार्थी असं होतं फोडा आणि राज्य करा या पद्धतीची धोरण त्यांनी अवलंबल्यामुळे भारतामध्ये ज्या वेळेला प्लासीची लढाई झाली त्यानंतर बक्सारची लढाई झाली बक्सारच्या लढाईनंतर ब्रिटिश अधिक प्रभावीपणे साम्राज्य विस्तार भारतामध्ये करू लागले निम्म्याच्या वर भारतावर ब्रिटिश साम्राज्य होतं आणि या काळामध्ये त्यांनी वेगवेगळ्या व्यवस्था आणि करपद्धती भारतामध्ये ला राबवलेल्या होत्या त्यातली पहिली आहे ती दुहेरी राज्यव्यवस्था आतापर्यंत सरळ सेवा असतील पोलीस एक्झाम्स असतील याला दुहेरी राज्यव्यवस्था कुणी सुरू केली किंवा दुहेरी राज्यव्यवस्था कुणी बंद केली दुहेरी राज्यव्यवस्था कधी सुरू झाली आणि कधी बंद झाली यावरच जास्त वन लाईनर क्वेश्चन विचारले गेले तर आपण त्याची माहिती बघूया तर बघा दुहेरी राज्य व्यवस्था ही रॉबर्ट क्लाईव्हने सतराशे पासष्ट मध्ये सतराशे पासष्ट मध्ये रॉबर्ट क्लाईव्हने बंगाल प्रांतामध्ये संपूर्ण भारतामध्ये नाही दुहेरी राज्यव्यवस्था ही संपूर्ण भारताशी संबंधित नाही हे पहिल्या गोष्ट लक्षात ठेवा बंगाल प्रांतामध्ये रॉबर्ट क्लाइवने दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली दुहेरी राज्य व्यवस्था का सुरू केली तर ह्या रॉबर्ट क्लाइवने बंगाल बिहार ओरिसा इथले दिवाणीचे अधिकार शहा आलमकडून मिळवले होते आणि शहा आलम कडून हे अधिकार मिळवल्यामुळे शहा आलमला त्यांनी काय केलं होतं की नवाबांचंही वर्चस्व म्हणजे एक वेळ समोर गोड बोलतोय असं दाखवून त्या माणसाला फसवणूक कशी करायची आणि त्याच्याकडूनच काम कसं करून घ्यायचं हे इंग्रजांना चांगलं माहित होतं नवाबाशी गोड बोलून त्यांनी तुम्हालाही इथले अधिकार मिळाले पाहिजेत यासाठी तुम्हाला इथली Uh, करपद्धतीची जो म्हणजे विशिष्ट वसुली आहे जी सर्वसामान्य लोकांकडून करणार आहोत तर ती सर्व वसुलीचे अधिकार तुम्हाला देतो असं त्यांनी कुणाला सांगितलं नवाबांना सांगितलं थोडक्यात काय की अर्थातच ही कर वसुली करण्याचे फक्त अधिकार नवाबांकडे ठेवले आणि दिवाणीचे जे अधिकार होते ते स्वतःकडे सर्व ठेवले याच्यामुळे झालं काय नवाब काय करायचे जास्तीत जास्त कर वसूल करणे स्वतःचा फायदा शिवाय इंग्रजांना तो कर वसूल करून द्यायचा असतो आणि इंग्रजांनाही खुश करायचं असतं याच्यामुळे नवाब स्वतःच्या मनाने जो कर असेल तो जनते सामान्य जनतेकडून कोणत्याही पद्धतीने गोळा करू लागले आणि याच्यामध्ये हाल झाले ते इनडायरेक्टली सामान्य जनतेचेच झाले मग अशा पद्धतीने म्हणजे कर वसूल करायचा नवाबांनी तो आयता कर द्यायचा इंग्रजांना त्यानंतर जे दिवाणी आणि फौजदारी अधिकारी होते ते मात्र इंग्रजांकडे राहणार त्यांचा वापर करण्याचा अधिकार फक्त इंग्रजांना असणार अशी ही अन्यायकारक व्यवस्था होती ज्याच्यामध्ये फक्त सामान्य जनता भरडली जात होती नवाब आणि इंग्रज यांच्यामध्ये आणि सामान्य जनतेचे अतोनात हाल होत होते याच्यामध्ये अर्थात ह्या दुहेर्या राज्यव्यवस्थेमध्ये सामान्य जनतेचे हाल होणारे बघून पुढं सतराशे बहात्तरला ला म्हणजे सतराशे पासष्ट आणि सतराशे बहात्तर हे दोन जे साल आहेत ते दुहेरी राज्यव्यवस्थेविषयी लक्षात ठेवणं गरजेचं आहे सतराशे बहात्तरला ला ही दुहेरी राज्यव्यवस्था बंद केली ब्रिटिश मंत्रिमंडळ होतं त्या ब्रिटिश मंत्रिमंडळामध्ये सामान्य जनतेचे जे विचार आहेत ते मांडले गेले आणि त्याच्यामध्ये सामान्य जनता जर भारतातली भडकायला लागली तर आपल्याला भारतामध्ये दे टिकून देणार नाहीत या उद्देशाने ही राज्यव्यवस्था बंद केली गेली आणि भारतामध्ये वॉरन हेस्टिंग्स याने ही दुहेरी राज्य व्यवस्था बंद केली तर लक्षात काय ठेवायचं दुहेरी राज्यव्यवस्था सतराशे पासष्ट मध्ये रॉबर्ट क्लाईव्हने सुरू केली बंगालमध्ये फक्त आणि सतराशे बहात्तर मध्ये ही व्यवस्था बंद केली गेली तर कुणी केली वॉरन हेस्टिंग्स याने बंद केले अर्थात वॉरन हेस्टिंग्स याने बंद केली मात्र सुरुवात त्याच्यानंतर सुद्धा ही व्यवस्था म्हणजे ज्या वेळेला ही व्यवस्था चालू होती त्यावेळेला या व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक ऍक्ट संमत झाला आणि तो ऍक्ट होता सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ऍक्ट अर्थात ही दुहेरी राज्यव्यवस्था बंद झाली कधी सतराशे बहात्तरला ला आणि रेग्युलेटिंग ऍक्ट केव्हाचा आहे सतराशे त्र्याहत्तरला ला आता ह्याच्यामध्ये नियंत्रण कशावर ठेवणार होता रेग्युलेटिंग ऍक्ट दुहेरी राज्यव्यवस्थेवर ठेवणार होता का तर अर्थातच दुहेरी राज्यव्यवस्था ही त्यावेळेला रद्द झालेली होती आणि अशा पद्धतीच्या कोणत्याही विशिष्ट व्यवस्था निर्माण करणे किंवा विशिष्टच्या करपद्धती निर्माण केल्या आणि ज्याच्यातून फक्त सामान्य जनता जर भरटली गेली लि, तर ब्रिटिशांना फार काळ भारतीय टिकू देणार नाहीत ह्या उद्देशातून या, या सर्व ज्या कोणत्याही करपद्धती पुढे निर्माण होतील त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जो ऍक्ट निर्माण केला के गेला त्यालाच रेग्युलेटिंग ऍक्ट असं म्हणतात आणि हा रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे मध्ये संमत झाला आणि त्याच्यानंतर जो रॉबर्ट क्लाइव होता म्हणजे या ऍक्ट नुसार रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर नुसार रॉबर्ट क्लाइव्ह जो होता तो बंगालचा गव्हर्नर वरून गव्हर्नर जनरल बनला होता लक्षात म्हणजे गव्हर्नर हे पद त्यावेळेला कॅन्सल होऊन गव्हर्नर जनरल हे पद बंगालमध्ये सुरू झालेलं आहे लक्षात घ्या गव्हर्नर जनरल हे पद दोन टाईपचे येते एक तर गव्हर्नर जनरल बंगालचा आणि गव्हर्नर जनरल भारतामध्ये सुरू होणे ह्याच्यामध्ये फरक आहे त्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार हा जो बंगालचा पहिलं कोण होता रॉबर्ट क्लाईव्ह त्या रॉबर्ट क्लाइव्ह का रॉबर्ट क्लाईव्हचं गव्हर्नर हे पद रद्द होऊन काय झालं गव्हर्नर जनरल हे पद लागू झालं रेग्युलेटिंग ऍक्ट लागू करण्याचा उद्देश हा होता की जे कुठलेही कायदे किंवा कुठल्याही व्यवस्था किंवा कुठल्याही कर पद्धती भारतामध्ये राबवली जातील त्यांच्यावर कंपनीच्या नेतृत्व राहील किंवा लक्ष राहील आणि त्याच्यामध्ये योग्य काय अयोग्य काय भारतीय जनता फार भडकणार नाही याची काळजी घेतली जाईल याच्यासाठी नियंत्रण मिळवण्यासाठी जो कायदा केला के गेला त्यालाच रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे असं म्हणतात कायम कायमधारा पद्धती विषय सांगत असताना काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेतल्या पाहिजेत सतराशे शहाऐंशी मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस हा बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये आला म्हणजे सतराशे शहाऐंशी ला गव्हर्नर जनरल हे पद सुरू झालेलं होतं आधीच सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार त्याच्यानुसार सतराशे शहाऐंशी ला गव्हर्नर जनरल म्हणून नवीन गव्हर्नर जनरल भारतामध्ये आला आणि त्याचं नाव होतं लॉर्ड कॉर्नवॉलिस आता हा आला त्यानंतर त्याने काय केलं सतराशे शहाऐंशी मध्ये महसूल विभागाची पुनर्रचना केली महसूल विभाग हा इंग्रजांचा त्यावेळेला भारतामध्ये कशा पद्धतीने शेतीवर कर बसवून शेतसारा किंवा कर वसूल करायचा याची आखणी करत असे अर्थात ह्या जो महसूल विभाग होता ह्याची पुनर्रचना केल्यानंतर जो कॉर्नवॉलिस होता त्याने याचं एक बोर्ड निर्माण केलं त्याला बोर्ड ऑफ रेव्हेन्यू असं म्हणतात अर्थात ह्या बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचं पहिलं नाव होतं कमिटी ऑफ रेव्हेन्यू ते बदलून कॉनूवॉलिसने बोर्ड ऑफ रेव्हेन्यू असं केलं आणि या बोर्ड ऑफ रेव्हेन्यू चे अध्यक्ष होते सर जॉन शोर ही जी कायमधारा पद्धत आहे ही कायमधारा पद्धत सुरू होण्याआधी एक पद्धत होती दशवार्षिक बंदोबस्त व्यवस्था याच्यामध्ये जमीनदार व त्याचे ते, जमिनीचे जे त्याच्याशी जे मध्यस्थ असतील ते जमिनीचे मालक असायचे ते जे काही त्या जमिनीमध्ये पीक पिकवतील त्यावर जो काही कर असेल तो ब्रिटिश शासन वसूल करायचं आणि महसूल गोळा केला जाईल या सर्वाचा अशा पद्धतीची जी व्यवस्था होती ती दशवार्षिक व्यवस्था ही दशवार्षिक व्यवस्था लॉर्ड कॉर्नोवॉलिस आणि सर जो सर जॉन शोअर या दोघांनी निर्माण केलेली होती मात्र हे फक्त दहा वर्षासाठीचं होतं कायमस्वरूपी अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण व्हावी याच्यासाठी दशवार्षिक बंदोबस्त व्यवस्था याच पुढं कायमधारा पद्धतीमध्ये रूपांतर झालं ब्रिटिश जी कमिटी होती किंवा ब्रिटिश कंपनीचं जे धोरण होतं त्याच्या वेळेला त्या काळामध्ये ज्या वेळेला कायमधारा पद्धत लागू झाली त्यावेळेला ब्रिटिशांचे पंतप्रधान होते लॉर्ड पीट ये, हे जे पीठ होते आणि त्यांचं मंत्रिमंडळ होतं त्या मंत्रिमंडळाने हे कायमधारा पद्धत भारतामध्ये लागू व्हावी हो म्हणजे बंगालमध्ये लागू व्हावी हो याच्यासाठी होकार दिला आणि त्याच्यानुसार सर जॉन शहर आणि कॉर्नवॉलिस यांनी भारतामध्ये दशवार्षिक पद्धतीचं पुढचं कायमस्वरूपी कर वसूल करण्याची एक पद्धत सुरू केली त्यालाच कायमधारा पद्धत असं म्हणतात कायमधारा पद्धत म्हटलं की आपण कायम कुणाचं नाव लक्षात ठेवतो तर लॉर्ड कॉर्नवॉलिस मात्र कॉर्नोवॉलिस हा प्रमुख करता होता मात्र त्याला मदत करणारा होता सर जॉन शुअर आणि त्यावेळेला ब्रिटनचे पंतप्रधान होते लॉर्ड पीट हे लक्षात ठेवा हो। या कायमधारा पद्धतीनुसार या कायमधारा पद्धतीनुसार शेतसारा कसा वसूल करावा जमिनीचा नक्की मालक कोण असेल हेही ब्रिटिशच ठरवायचे आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांनी ठरवलेल्या असल्यामुळे ब्रिटिशांचा अंमल आपोआपच त्यांच्यावर असायचा आणि ब्रिटिश म्हणतील तो कर त्या त्या, त्या, त्या काळानुसार वसूल केला जायचा आणि ही पद्धत कायमस्वरूपी चालू राहील आणि ब्रिटिशांचा याच्यामध्ये फायदाच होईल ह्याचा विचार करून निर्माण केलेली जी पद्धत होती त्याला कायमधारा पद्धत असं म्हणतात ओवरऑल लक्षात काय ठेवायचं ते लॉर्ड कॉर्नुवॉलिसने सुरू केलेली काय होती कायमधारा पद्धत होती भारतामध्ये ही पद्धत बावीस मार्च सतराशे त्र्याण्णव लागू झाली ही पद्धत कधी लागू झाली कायमधारा पद्धत बावीस मार्च सतराशे त्र्याण्णव ही तारीख महत्त्वाची आहे शिवाय या कायमधारा पद्धतीचं दुसरं नाव काय होतं जमीनदारी पद्धत आणि ही पद्धत लागू करणारा कोण होता लॉर्ड कॉर्नवॉलिस त्यानंतर या पद्धतीचं पूर्व रूप म्हणजे या पद्धतीला आधी काय होत म्हणत होते दशवार्षिक बंदोबस्त व्यवस्था या दशवार्षिक बंदोबस्त बंदो व्यवस्थेच रूपांतर कशामध्ये केलं गेलं कायमधारा पद्धत किंवा जमीनदारी पद्धती याच्यामध्ये कायमधारा याच्यामध्ये ही करवसुलीची एक पद्धत आहे हेही लक्षात ठेवा या पद्धती कायमधारा पद्धतीची कालानुक्रमे जडणघडण कशा पद्धतीने झाली तर सतराशे शहाऐंशी ते सतराशे त्र्याण्णव ही कालानुक्रमे जडणघडण झाली काल कायमधारा पद्धतीशी संबंधित महत्वाच्या घटना कोणत्या लक्षात ठेवायच्या की सतराशे शहाऐंशी मध्ये लॉर्ड कॉर्नुवॉलिस हा गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये आला त्यानंतर त्याने काय केलं महसूल विभागाची निर्मिती केली बोर्ड ऑफ रेव्हेन्यू हेही या पद्धतीशी संबंधित आहे या बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचे अध्यक्ष कोण होते सर जॉन शोअर आणि सर जॉन शोअर आणि लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी मिळून एक पद्धत निर्माण केली होती सतराशे नव्वद मध्ये त्याचं नाव काय होतं दशवार्षिक बंदोबस्त व्यवस्था या दशवार्षिक बंदोबस्त विद विदिन वन सेंटेन्स आपण काय म्हणू शकतो की या दशवार्षिक बंदोबस्त व्यवस्थेलाच कायमस्वरूपी करवसुलीची पद्धत निर्माण केली गेली त्यालाच कायमधारा पद्धत असं म्हणतात कायमधारा पद्धतीचं दुसरं नाव काय जमीनदारी पद्धत आता तैनाती फौजेची योजनेशी संबंधित येतो तो, तो लॉर्ड वेलसली लॉर्ड वेलसली हा सतराशे सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून आला सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये तो आला आणि त्यावेळेला त्यांनी तैनाती फौज योजना सुरू केली तैनाती फौज म्हणजे निजामाने म्हणजे जे भारतातले निजाम होते नवाब होते त्यांनी इंग्रजांनी जी दिलेली फौज असेल त्याचा खर्च करायचा स्वतःच्या पदरी ती फौज बाळगायची विशिष्ट अटींद्वारे अर्थात त्या सर्व सैन्याचा जो लष्कराचा खर्च असेल तो मात्र जो नवाब किंवा निजाम असेल त्यांनी करायचा असायचा आणि ज्या वेळेला समजा निजामाला जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर निजामाला मात्र स्वतःच्या स्वतःच्या मनाने त्या फौजेचा वापर करता येत नसे निजामाला त्यासाठी पूर्व परवानगी ब्रिटिशांकडे मागितली मागायला लागायची म्हणजे काय की फौजेचा मा, का खर्च सर्व निजामानी नवाबानी करायचा आणि त्या फौजेचा वापर कसा करायचा किंवा करायचा की नाही कोणत्या ठिकाणी करायचा याचे सर्वस्वी निर्णय घेण्याचे अधिकार मात्र ब्रिटिशांकडे होते हे जे फौज आहे या फौजेसाठी म्हणजे हे जे निजाम किंवा नवाब होते त्यांना स्वतःची फौज पण बाळगता येत होती पण स्वतःची फौज बाळगत असताना त्या त्याही फौजेविषयी कोणते निर्णय घ्यायचे याचे अधिकार घेण्यासाठी एक ब्रिटिश वरिष्ठ या फौजेवर नियंत्रण ठेवणार असे मग त्याच्या परवानगीने सुद्धा त्याच्या परवानगीने फौज कशा पद्धतीने वापरायची आहे हे निजामांना आणि नवाबांना ठरवावं लागेल इनडायरेक्टली काय कि सर्वच, सर्वच चा 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 की सर्व सर्वोच्च नियंत्रण कुणाचं ब्रिटिशांचा आणि खर्च मात्र नवाबानी किंवा निजाबानी करायचा हे अशी पद्धतीचे अन्यायकारक जी व्यवस्था होती ती तैनाती फौजीची होती याच्यामुळे भारतावर ब्रिटिशांचं वर्चस्व निर्माण व्हायला जास्त कारणीभूत ठरणारी ही योजना होती ह्याच्यामध्ये लॉर्ड वेलसने चांगल्या पद्धतीचं चा काम त्याने बंगालमध्ये केलं तो स्वतःला बंगालचा सिंह असं म्हणत होता पोलीस परीक्षांना बंगालचा सिंह स्वतःला म्हणून घेणारा कोण होता तर असा प्रश्न येऊन गेलाय तर तो होता लॉर्ड वेलसली कारण तो स्वतःची धोरण खूप प्रभावीपणे बंगालमध्ये राबवत होता आणि त्याचा परिणाम ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार हा बंगालच काय परंतु संपूर्ण भारतामध्ये अतिशय वेगाने होत होता हे साम्राज्यवादी दिसत आणि त्या साम्राज्यवादी धोरणाचा एक भाग होता तो तैनाती फौज हे सर्व लक्षात ठेवायला जर डिफिकल्ट वाटत असेल तर विदिन वन सेंटेन्स तुम्ही एवढंच लक्षात ठेवू शकता की जी फौज होती त्याचा खर्च ती फौज स्वतःच्या पदरी बाळगायची त्याचा खर्च निजामानी आणि नावाबानी स्वतःच करायचा मात्र ते फौज ती फौज कशा पद्धतीने आणि कोठे वापरायची याचे सर्वोच्च अधिकार मात्र ब्रिटिशांकडे होते अशा पद्धतीची जी फौजेविषयीची जी योजना होती आणि ती तैनाती फौज इंग्रजांची निजाम आणि नवाबांकडे जी राबवली जायची आणि ती जी निजाम आणि नवाबांनी सांभाळायची असायची त्याला तैनाती फौज असं म्हणायचे मात्र सर्वोच्च अधिकार हे इंग्रजांकडेच होते याच्यानुसार हे बघा कालानुक्रमे तुम्हाला विचारू शकतात की कालानुक्रमे तैनाती फौजेचं काही वेळेला अक्षरश सक्तीने याचा वापर तैनाती फौज व्यवस्था ही तुम्ही स्वतःच्या राज्यामध्ये लागू केलीच पाहिजे घेतलीच पाहिजे अशा पद्धतीची सक्ती केली गेली आणि त्याच्यानुसार सतराशे नव्याण्णव मध्ये टिपू सुलतानाने तैनाती फौजी तैनाती फौज ही व्यवस्था स्वीकारलेली होती अठराशे एक मध्ये अयोध्येच्या नवाबाने तैनाती फौज ही व्यवस्था स्वीकारलेली होती अठराशे दोन मध्ये दुसरा बाजीराव पेशवा आहे त्याने तैनाती फौजीची व्यवस्था स्वीकारलेली होती अर्थात हे कालानुक्रम सतराशे नव्याण्णव अठराशे एक अठराशे दोन हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण कोणत्या नवाबाने कोणत्या राजाने कोणत्या निजामाने किंवा कोणत्या मराठ्यांनी तैनाती फौजेचा अवलंब स्वतः पुच्या पदरी करून घेतला होता अशा पद्धतीचे प्रश्न असतात अर्थात ह्याच्यामध्ये दुसरा बाजीराव पेशवा ह्याच्यामध्ये हा मराठ्यांचं नेतृत्व मराठा आहे दुसरा बाजीराव पेशवा याने अठराशे मध्ये तैनाती फौजेचा अवलंब केला कारण त्याच्यासाठी तह ठरला तो वसाईचा तह अर्थात याच्यामध्ये जे होळकर होते होळकर विरुद्ध मराठी असा जो एक संघर्ष चालू होता हा कारण नाना फडणवीसांचा मृत्यू झाला आणि त्यामुळं मराठ्यांमध्ये संघर्ष वाढला गेला त्याच्यामध्ये होळकर आणि हे जे दुसरे बाजीराव पेशवा आहेत यांच्यामध्ये जो संघर्ष झाला त्याच्यामध्ये दुसरा बाजीराव पेशवा यांचा पराभव झाला आणि पराभवामुळे दुसरा बाजीराव पेशवा यांनी ब्रिटिशांची मदत घेतली ब्रिटिशांचा जो कोणी मदत घेईल त्याला तैनाती फौजेचा अवलंब करण्यासाठी ब्रिटिशांकडून सक्ती केली जायची आणि हे सर्व काम कोण करत असे वेलसनी करत होते ह्या दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी ज्या वेळेला ब्रिटिशांची मदत घेतली आणि स्वतःची सुटका व्हावी याच्यासाठी ब्रिटिशांकडे धाव घेतली त्यावेळेला जो तह झाला त्यालाच वसईचा तह म्हणतात हा वसईचा तह कधी झालेला होता अठराशे दोन मध्ये झाला होता आणि या वसईच्या तहानुसार दुसरा बाजीराव पेशवा यांनी स्वतःकडे तो तैनाती फौजेचा अवलंब करून घेतला होता किंवा स्वीकार केला होता अशा पद्धतीने लक्षात का काय ठेवायचं की तैनाती फौज सुरू करणारा कोण होता लॉर्ड वेलसली तो स्वतःला काय म्हणत असे बंगालचा सिंह म्हणत असे सतराशे अठ्याण्णव मध्ये तैनाती फौज या योजनेचा अवलंब केला गेला याच्यामध्ये काय होतं निजामांनी आणि नवाबांनी फौजेचा खर्च करायचा सर्वस्वी अधिकार कुणाकडे इंग्रजांकडे सतराशे नव्याण्णव मध्ये टिपू सुलतानने अठराशे एक मध्ये अयोध्येच्या नवाबाने आणि अठराशे दोन मध्ये दुसरा बाजीराव पेशव्यांनी तैनाती फौज स्वतःच्या पदरी बाळगली होती आणि ती सुद्धा सक्तीने किंवा काही कारणामुळे नाईला बाजीरावाने नाई ताईला इंग्रजांनी मदत केली म्हणून त्यांना काय करावं लागलं तैनाती फौज स्वतःच्या पदरी बाळगावी लागली अशा पद्धतीचे अनेक स्वतःची स्वतःची या नवाबांचे निजाबांची कारणं होती त्याच्यानुसार यांनी हा कालानुक्रम विचारू शकता तुम्हाला परीक्षेला त्यामुळे हे ही लक्षात ठेवणं गरजेचं अठराशे सत्तावनच्या उठावाची कारण अठराशे सत्तावनच्या उठावाच्या आधी कोणत्या प्रकारचे उठाव भारतामध्ये झाले किंवा त्याच्याशी रिलेटेड आपल्याला सर्वाधिक महत्वाचं आहे ते म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कोणते उठाव झाले कोणत्या ठिकाणी झाले अठराशे सत्तावन्नच्या आधी आणि अठराशे सत्तावन्नला ही संपूर्ण भारतभर उठल उठलेली उठावाची ठिणगी ही नक्की अठराशे सत्तावन्नमध्ये का मोठ्या प्रमाणात सर्वत्र पसरली आणि याचे कारण मी माणसा त्याबरोबर उठाव अठराशे सत्तावन्न मध्ये सुद्धा भारतामध्ये कुठे कुठे झाले आणि महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे झाले हे पाहणार आहोत म्हणजे याच्यामध्ये अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये तीन टप्पे लक्षात ठेवायचे आहेत ते म्हणजे एकतर अठराशे सत्तावनच्या आधी झालेले उठाव कारण त्याच्यासाठी कारणीभूत ठरलेली इंग्रजांची धोरणं हे झालं पहिलं भाग त्यानंतर दुसरं म्हणजे अठराशे सत्तावन्नचा उठाव कारणीभूत होण्यासाठी ठळक असणारी कारणं आणि तिसरा भाग म्हणजे प्रत्यक्षात अठराशे सत्तावन्नच्या उठावास कारणीभूत असलेलं तात्कालिक कारण आणि त्यानुसार भारतभर झालेले उठाव विशेषतः महाराष्ट्रभर झालेले उठाव यांचा आपण अभ्यास करणार आहोत आता आधी आपण अठराशे सत्तावन्नचा उठाव बघत असताना इथं आपण अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या आधी भारतामध्ये जे उठाव झाले त्यांचा आधी अभ्यास करायचा आहे आणि नंतर अठराशे सत्तावन्नच्या उठावा अंतर्गत झालेले उठाव त्याचा अभ्यास करायचा आहे तर इथं बघा भारतात मुळात होण्याची कारण मग तो अठराशे सत्तावन्नच्या आधीचा असू दे किंवा अठराशे सत्तावन्नच्या नंतरचा असू दे त्याला ठरली ती इंग्रजांची साम्राज्यवादी धोरणं याच्यामध्ये इंग्रजांनी अनेक बदल केले जे काही बदल चांगले होते काही बदल जाचक होते काही बदल खरोखर चांगले होते जसं सतीप्रथा बंद केली तर हे खरोखरच चांगलं होतं मात्र आपल्या भारतामधली मा ती एक विशिष्ट परंपरा असल्यामुळे आपली संस्कृती आणि परंपरा मोडीत इंग्रज काढायला निघालेत का असंही भारतीयांना वाटायला लागलं आणि त्यामुळं त्या, त्या चांगल्या गोष्टीलाही भारतामधून विरोध झाला अशा पद्धतीनं म्हणजे हे एक कारण झालं अशी अनेक कारणं होती शेतकऱ्यांची कारणं असतील आर्थिक कारणं असतील ब्रिटिशांचं आर्थिक धोरण असेल त्यामुळं भारतीयांचे डगमगलेली आर्थिक स्थिती असेल शेतकऱ्यांची हालाखी असेल विशिष्ट उत्पादनांची सक्ती आहे विशिष्ट कायदे असतील खालसा धोरण असतील वगैरे वगैरे तर हे किंवा याच्या आधी कारणीभूत ठरलेली असेल कायमधारा पद्धती तैनाती फौज रयतवारी पद्धती महालवारी पद्धती तर ह्या कर सुद्धा काही अंशी कारणीभूत ठरलेल्या होत्या तर ती कारणं आपण नंतर बघायची आहेत तर अठराशे सत्तावनच्या उठावाला सुरुवात करूया त्याआधी नेहमीची आणि आग्रहाची विनंती जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा लाईक करायला अजिबात विसरायचं नाही तर बघूया अठराशे सत्तावन्नचा उठाव बघा अठराशे सत्तावन्न खूप आता त्याचं स्पष्टीकरण न सांगत बसता आपल्याला जे महत्वाचे पॉइंट आहेत ते इथं आपण बघणार आहोत तर बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावा आधी झालेले उठाव उठावा आधी झालेले उठाव आपण बघतोय तर इथं बघा संन्यासांचे व फकीरांचे बंड संन्यासाचे व फकीरांचे बंड हे बंगालमध्ये झालेले होते म्हणजे भारताच्या किनाऱ्यावर बंगालमध्ये झालेले होते सतराशे त्र्याहत्तर ते सतराशे ऐंशी मध्ये तसेच चुआर आदिवासींचे आदिवासींचा उठाव चुवार हे एक ठिकाण आहे आणि तिथं असणारे आदिवासींची समा जमात आहे आणि त्याच्यामुळं चुआर आदिवासींचा उठाव असं म्हणतात हा मिदनापूर मिदनापूर हे बंगालमध्ये आहे तर तिथला तिथेही आदिवासींचा उठाव झाला होता सतराशे पंचा पासष्ट ते सतराशे शहाऐंशी या काळादरम्यान आता बघा इंग्रज भारतामध्ये आले सुरुवातीला त्यावेळेला त्यांनी सुरुवातीची त्यांची वखा सुरत येथे स्थापन केलेली होती आणि नंतर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर जाऊन त्यांनी बंगाल हे केंद्रस्थानी घेतलेलं होतं आपण त्यानुरूप प्लासीची लढाई असेल बक्सारची लढाई असेल या सर्व लढाया बघितल्या मग तिथं आपल्याला दिसतं की जास्त केंद्र बंगालमध्ये राहिलेलं होतं आणि त्यामुळे पहिले उठाव सुद्धा तिथे झालेले दिसून येतात त्यानंतर गडकऱ्यांचा उठाव हे परीक्षेला गेलं आहे बरं का पोलीस परीक्षेला गडकऱ्यांचा उठाव कोल्हापूरमध्ये झालेला अठराशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये संथाळांचा उठाव हाही परीक्षेला विचारला आहे हा बिहारमध्ये झालेला अठराशे पंचावन्नमध्ये मध्ये कोलामांचा उठाव छोटा नागपूर पठारावर अठराशे सत्तावीसमध्ये मध्ये झालेला गोंडांचा उठाव ओरिसामध्ये झालेला अठराशे चार ते अठराशे सात मध्ये अहोम सरदारांचे बंड आसाममध्ये अठराशे अठ्ठावीस ते अठराशे तेहतीस सिलिगुडी कॉरिडॉर मधलं हे आसाम मध्यवर्ती राज्य आहे या राज्यामध्ये झालेला अहोम सरदारांचे बंड त्यानंतर भारतीय नौसैनिकांचा पहिला सर्वात मोठा उठाव तर भारतीय नाही भारतीय सैनिकांचा सर्वात पहिला आणि मोठा उठाव बोलला जातो तो वेल्लोर उठाव हाही अनेक वेळेला परीक्षेला आहे हा मद्रास येते अठराशे सहा मध्ये मद्रास अशा पद्धतीने म्हणजे हे भारताचं खालचं टोक बोललं तर इथं मद्रास आहे इथं वेल्लोर वेल्लोरमध्ये अठराशे सहा मध्ये भारतीय सैनिकांचा सा मोठा उठाव झालेला होता आता इकडं मी हा छोटासा नकाशा काढून तुम्हाला हा महाराष्ट्राचा नकाशा आहे महाराष्ट्र मध्ये आपण राहतो महाराष्ट्र विषयी आपल्याला जास्त विचारू शकतात तर बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या आधी महाराष्ट्र मध्ये सुद्धा अनेक ठिकाणी उठाव झालेला दिसून येतो त्याच्यामध्ये इकडे जर तुम्ही बघितलं तर हा जो पूर्व महाराष्ट्र आहे या पूर्व महाराष्ट्र मध्ये फारसा उठाव झालेला दिसत नाही मात्र इकडं पश्चिम महाराष्ट्रमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र हा घाटमात्याचा जो भाग कि आहे किंवा खान्देशमध्ये उठाव झालेला दिसून येतो तर याच्यामध्ये सर्वाधिक महत्वाचं आहे ते हे उमाजी नाईक यांच्याविषयी परीक्षेला विचारले गेले तर उमाजी नाईक उमाजी नाईक यांचं मूळ अण्णाव खोमणे असं होतं तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीसमध्ये त्यांना खडकमाळ आ खडकमाळ आळी पुणे येथे फाशी देण्यात आले हे लक्षात ठेवा त्यांनाही आद्य क्रांतिकारक असंही संबोधलं जातं उमाजी नाईक यांना तर उमाजी नाईक यांनी यांचं जे नेतृत्व होतं ते पुणेमध्ये होतं पुणे येथे भोर येते पुणे ते भोर येते त्यांनी उठाव केलेला होता तसंच मुंबईमध्ये अठराशे अठ्ठावीस मध्ये कोळी समाजाने अनेक ठिकाणी उठाव केलेला दिसून येतो त्यामध्ये कोळी समाजाने मुंबई नाशिक अहमदनगर त्याचबरोबर पुणे म्हणजे मुंबई नाशिक अहमदनगर आणि हे पुणे म्हणजे इथे पुणे इथं अहमदनगर आणि नाशिक तसेच इथं मुंबई येथे कोळीबांधवांनी उठाव केलेले दिसून येतात मुंबईमध्ये अठराशे अठ्ठावीस ला कोळीबांधवांनी उठाव केला आणि त्या उठ उठावाचं नेतृत्व केलं होतं रामजी भांगडिया याने या, या कोळीबांधवाने अर्थात हा जो राम रामजी भांगडिया होते ते नेटिव्ह मध्ये अधिकारी म्हणून होते आणि त्यानंतर अठराशे चोवीसच्या दरम्यान तिथून ते ज्या वेळेला तिथं नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये त्यांनी उठाव केलेला होता त्यावेळेला तो उठाव दाबून टाकण्यात आला होता तिथून ते बाहेर पडले आणि अठराशे अठ्ठावीसला मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी उठाव केलेला होता त्याचबरोबर पुढं इथं जे भिल्ल उठ भिल्लांचा जो उठाव आहे तो भिल्लांचा उठाव खानदेशाशी संबंधित येतो हा जो भाग आहे नंदुरबार धुळे जळगाव इथला हा जो भाग आहे यालाच खानदेश असं संबोधलं जातं इथं भिल्ल समाजाने उठाव केलेला दिसून येतो आणि त्यांचं नेतृत्व चिननाईक यांनी केलेलं होतं त्यांचं नेतृत्व कुणी केलेलं होतं चिननाईक यांनी केलेलं होतं ब्रिक्स यांनी त्यांना नंतर फाशी दिलेले होते अठराशे तीन मध्ये खानदेशमध्ये भिल्ल समाजाने उठाव भिल्ल आदिवासी बांधवांनी उठाव केलेला दिसतो तर इथं गडकऱ्यांचा उठाव झालेला दिसून येतो पश्चिम महाराष्ट्रमध्ये कोल्हापूरमध्ये गडकऱ्यांचा उठाव अठराशे चव्वेचाळीसला झालेला दिसून येतो अशा पद्धतीने महाराष्ट्राचं हे मी जे डार्क पेन गोल केलेलं आहे या महाराष्ट्रमधल्या पश्चिम मध्ये सर्वाधिक अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या आधी झालेले उठाव दिसून येतात आणि त्याच्यामध्ये जास्त करून रामोशी बांधवांशी संबंधित उमाजी नाईक कोळी बांधवांशी संबंधित रामजी भांगडिया आणि भिल्ल बांधवांशी संबंधित चिल नाईक यांची नावं प्रकर्षाने आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात त्यामुळं लक्षात काय ठेवायचं कोळी समाजाशी संबंधित कुठलं रामजी भांगडी हे नाव लक्षात ठेवायचं भिल्ल हे आदिवासी समाधीशी समाजाशी संबंधित उठावाशी संबंधित नाव कुठलं लक्षात ठेवायचं चिलनाईक आणि इथं रामोशी समाजाशी संबंधित नाव काय लक्षात ठेवायचं उमाजी नाईक पुण्याशी पुणेमध्ये त्यांनी उठाव केलेला होता आणि खडकमाळ आळी पुणे येथे राम उमाजी नाईक यांना फाशी देण्यात आले होते उमाजी नाईक यांचं खरं आडनाव खोमणे असं होतं तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीसला ला नाईकना फाशी देण्यात आलेलं होतं हे लक्षात ठेवा तर इथं तुम्हाला महाराष्ट्राशी संबंधित उठाव आणि भारतातील इतर ठिकाणी झालेले उठाव हेही समजले असतील ठरलेली वेगवेगळी कारणं होती इंग्रजांनी राबवलेली धोरणं यासाठी कारणीभूत होती तर त्याचा विचार आपण इथं करूया आर्थिक शोषणाची धोरणे याच्यामध्ये येत ते शेतीच्या व्यापारी व्यापारीकरणाआधी सुद्धा शेतीवर असणारे वेगवेगळ्या प्रकारचे कर असतील कायमधारा पद्धती असेल महालवारी रयतवारी पद्धती असेल यांचा वापर केलेला होता शिवाय तैनाती फौज यांचा वापर होता आणि त्याच्यामुळे अनेक राजे नवाब हे असंतुष्ट होते शिवाय शेतकरी ही कायमधारा पद्धती रयतवारी पद्धती महालवारी पद्धती यांमुळे वैतागलेले होते त्याच्यामध्ये शेतीचं व्यापारीकरण केलेलं होतं नीळ चहा तंबाखू या उत्पादनांसाठी भारतीय शेतकऱ्यांच्या जमिनी ब्रिटिश ज ब्रिटिश लोकांना दिल्या जायच्या काही उत्पादनं म्हणजे जसं नीळ तंब चहा तंबाखू ही उत्पादनं काढायची सक्ती केली जायची दैनंदिन व्या दैनंदिन जी जीवनामध्ये आपल्याला आवश्यक जी अन्नधान्य पिके आहेत तीच कमी काढायला लागल्यामुळे उपासमारीची वेळ शेतकऱ्यांवर यायला लागली शिवाय याच उ उत्पादनांची सक्ती असल्यामुळे शिवाय ब्रिटिश लोकांनी यांच्या जमिनी घेतल्यामुळे या उत्पादनांसाठी शेतकऱ्यांचे अतोनात हाल व्हायला लागले शिवाय जी काही शेती पिकायची त्याच्यामधून शिवाय ब्रिटिशांना कर द्यावा लागायचा आणि त्याच्यामुळे शेतीचं जे व्यापारीकरण झालेलं होतं उत्पादनांची सक्ती होती त्याला शेतकरी वैतागलेले होते शिवाय हस्तकला उद्योगांचा नाश झालेला होता ब्रिटिशांनी काय केलेलं होतं की भारतातील कच्चा माल युरोपामध्ये नेला युरोपामध्ये यंत्राच्या सहाय्याने प्रगती त्याच्यावर प्रक्रिया करून कमी कालावधीमध्ये तोच माल कमी किमतीमध्ये भारतामध्ये येऊन विकत असत आणि याच्यामुळे भारतामधली हस्तकला होती ती पूर्णपणे संपायला लागलेली ढाका मुर्शिदाबाद आणि सुरत यांसारख्या ठिकाण ही जी ठिकाणं आहेत ही हस्तकलांसाठी प्रसिद्ध असणारी भारतातली ठिकाणे आहेत आणि इथली जी हस्तकला होती त्यांना बेरोजगारीची वेळ यायला लागली कारण जर कमी किमतीमध्ये एखादं तशाच पद्धतीचं उत्पादन मिळत असेल तर भारतीय उत्पादन घ्यायला कोण तयार होत नव्हतं आणि त्याच्यामुळे शिवाय भारतीय उत्प भारतीय जे हस्तकलाकार होते ते स्वतःच्या हाताने एखादी वस्तू घडवायचे कलाकुसर करायचे मात्र तीच कलाकुसर यंत्राच्या सहाय्याने ब्रिटिश पटकन करायचे हे औद्योगिकरण त्यांचं होतं आणि याच्यामुळे हस्तकला नष्ट व्हायला लागली त्यामुळे सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आर्थिक निस्सारण भारतामधला कच्चा माल युरोपामध्ये नेणे युरोपामध्ये त्याच्यावर प्रक्रिया करून तो पक्का करून पुन्हा भारत आणि एशियन देशांशी त्या मालाची विक्री करणे आणि दुप्पट टिप्पट उत्पादन कमवणे याच्यामुळे भारताची अक्षरशः लूट चाललेली होती अशा पद्धतीचं आर्थिक निसरण हे भारतामध्ये चाललेलं होतं आणि हीच आर्थिक शोषणाची जी धोरणं आहेत ब्रिटिशांची ती अठराशे सत्तावनच्या उठावाला कारणीभूत ठरलेली होती पुढची राजकीय कारणं बघायची झाली तर डल हाऊसीचं जे खालसा धोरण होतं ते सर्वाधिक ठरलं जसं दत्तक विधान नामंजूर सातारा येथे अठराशे अठ्ठेचाळीस साली तर जयपूर संबळपूर येथे अठराशे एकोणपन्नास साली उदयपूरमध्ये अठराशे बावन्न साली झाशी येथे अठराशे त्रेपन्न साली आणि नागपूर येथे अठराशे चोपन्न साली विविध गा, गाद्या आहेत ते दत्तक वारसा नामंजूर म्हणून डलहौसीने खालसा करून टाकलेली होती आणि त्याच्यामुळे सर्वत्र असंतोष पसरलेला होता की खालसा हे कधी कशा प्रकारे दत्तक वारस नामंजूर तत्वावर कोणत्या ठिकाणी दत्तक वारस नामंजूर तत्व राबवलं गेलं किती साली राबवलं गेलं यावरही प्रश्न परीक्षेला असतो त्यामुळे याचा स्क्रीनशॉट काढून नक्की शॉर्ट नोट्स मेंटेन करा शिवाय उपाध्या व पेन्शन देणं रद्द केलेलं होतं जसं तंजावरचा राजा व कर्नाटकाचा नवाब याच्या स्वतःच्या त्यांच्या शाही पदव्या होत्या त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्या पदव्या रद्द केल्या गेल्या तसेच अवधचा नवाब आहे त्या अवधच्या नवाबाला विशिष्ट पद्धतीची पेन्शन व्यवस्था होती तीही रद्द केली गेली आणि त्याच्यामुळे उपाध्या आणि पेन्शन रद्द केल्यामुळे सुद्धा नवाब आणि राजे हे काय झालेले होते असंतुष्ट झालेले होते सामाजिक कारणांनी अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये आणखी भर टाकलेली होती त्याच्यामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांचे क्राय कार्य ख्रिश्चन मिशनरी हे स्वतःच्या ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यासाठी आलेले आहेत आणि भारतीयांचा धर्म हिंदू धर्म असेल किंवा भारतातील इतर धर्म बुडवायला निघालेत अशी धारणा लोकांची झाली आणि त्याच्यामुळं त्यांच्या विरुद्ध भारतीय लोक हळूहळू चिडू लागलेले होते तसेच मंदिर मस्जिद यांच्या मालमत्तेवर वेगवेगळे कर बसवण्यात आलेले होते आणि त्याच्यामुळं आपली जी संस्कृती आहे ती बुडवायला इंग्रज निघालेत असं वाटलेलं होतं श्वेत सतीबंदी कायदा बालहत्याविरोधी कायदा बहुपत्नीत्वासाठी कायदा विधवा विवाहाचा कायदा असे वेगवेगळे कायदे अर्थात ते उपयोगी होते परंतु त्या काळी ही एक समाजाची धारणा असायची की हे अशा पद्धतीमध्ये नवरा गेला की पत्नीने Uh, सती जाणे हे एक तिचं स्वतःचं सामाजिक कार्य आहे किंवा स्वतःची तिची एक जडणघडण आहे संस्कृती आहे असं म्हणलं जायचं आणि त्याच्यामुळे ह्या सर्व प्रथा रद्द केल्यामुळे त्यावेळीची सर्वसामान्य जनतेचं मत पटकन बदलणे अशक्य होतं आणि त्याच्यामुळं आपल्या संस्कृती हे ब्रिटिश लोक बुडवायला निघालेत हे अशी ठाम समजूत लोकांची झाली आणि ब्रिटिशांविरुद्ध लोक काय झाले चिडून उठले आणि म्हणूनच सामाजिक आर्थिक असंतुष्टता सगळीकडे पसरलेली आपल्याला दिसून येते ही झाली वेगवेगळी वेग वे कारण त्याचबरोबर त्यावेळेच उठाव होण्यासाठी जे तात्कालिक कारण ठरलेलं होतं ते म्हणजे त्यावेळेला एल्फिल्ड नावाच्या बंदूक असायच्या आणि त्या बंदुकाना बंदुका गायीची आणि डुकराची चरबी असलेली कारतूस बसवली जायची ही कारतूस तोंडाने उघडावी लागायची अर्थात गाय ही हिंदूंसाठी पवित्र आणि मुस्लिमांसाठी निषिद्ध आपला धर्म बुडवण्यासाठी केवळ हे ब्रिटिश लोक अशा पद्धतीच्या कारतूसांची निर्मिती करतात या सम या विचाराने मग मंगल पांडेने बराकपूर छावणीमध्ये गोळी झाडलेली होती आणि तिथूनच उठाव पूर्व नियोजित होता त्याच्या आधीच उठाव सुरू झालेला होता तर हे आमच्या उठावाला कारण अनेक असली तरी सुद्धा उठावाची एक विशिष्ट अशी पूर्वनियोजित तारीख ठरलेली होती आणि त्यानुसार उठाव होणार होता मात्र पूर्वनियोजित तारीख जी होती ती एकतीस मे अठराशे सत्तावन्न होती मात्र त्याआधीच त्याआधीच एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्नला उठाव सुरू झाला या तारखा परीक्षेला विचारतात की अठराशे सत्तावनच्या उठावाची पूर्वनियोजित तारीख कोणती तर ती कोणती होती एकतीस मे अठराशे सत्तावन्न मात्र प्रत्यक्षात उठाव सुरू कधी झाला एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न आणि त्याला कारण होतं तात्कालिक कारण आत्ताच मी सांगितलं की त्यावेळेला जे बंदुका होता एनफिल्ड नावाच्या त्या बंदुकांच्या काळसुसांना गायीची आणि डुकराची चरबी लावलेली होती ज्याच्यामुळे हिंदी सैनिक म्हणजे हिंदूंना गाय ही पवित्र आणि डुक्कर हे मुस्लिमांसाठी निषिद्ध अशी पद्धतीचं असल्यामुळे ते त्या चरबीने चरबीची कारतुसो होती ती तोंडाने उघडावी लागायची आणि त्यामुळे चिडून जाऊन हिंदू सैनिकांनी बराकपूर छावणीमध्ये उठाव केलेला होता अर्थात ही बराकपूर छावणी कलकत्ता येथे आहे तर इथे उठाव पहिला होता मंगल मंगलपांडे मंगलपांडेने मेजर ह्युसन काही ठिकाणी हडसन असं पण नाव आहे त्याचं मेजर ह्युसनवर गोळी झाडली आणि बराकपूर छावणीमध्ये उठाव प्रत्यक्षात सुरू झाला त्यानंतर मंगलपांडेला आठ एप्रिल अठराशे सत्तावन्नला फाशी देण्यात आले याच्यामधल्या तीन महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवायच्या आहेत त्या म्हणजे उठावाची पूर्वनियोजित तारीख कुठली एकतीस मे अठराशे सत्तावन्नला प्रत्यक्षात सुरुवात म्हणजे मंगलपांडेने गोळी कधी झाडली एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न आणि मंगल पांडेला फाशी कधी आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी भारतामध्ये उठाव झाला होता ते ठिकाणं बघूया जसं दिल्ली बघा दिल्लीमध्ये उठावाचे नेतृ नेतृत्व बहादूर शाह जफर दुसरा याने केले दिल्लीमध्ये उठावाचे नेतृत्व बहादूर शाह जफर हे पण पोलिस एक्झामला येऊन गेले की दिल्लीतील उठावाचे नेतृत्व त्याच्यामध्ये बहादूर शाह जफर दुसरा हे लक्षात ठेवायचं पहिला पाचवा असं दिलेलं होतं ऑप्शनला त्याच्यामुळे बहादूर शाह जफर दुसरा याने नेतृत्व केलं होतं आणि भक्त कान हा बहादूर शाह जफरचा कोण होता सेनापती होता अकरा मे अठराशे सत्तावन्न ला दिल्लीमध्ये उठावा सुरुवात झाली दिल्ली हे क्रांतिकारकांचं मुख्य केंद्र मानलं जात होतं सर्वसामान्य जनतेसाठी भाकरी हे उठावाचं प्रतीक ठेवलं गेलं होतं आणि जे सैनिक होते उठावातले त्यांच्यासाठी लाल कमळ हे उठावाचं प्रतीक ठेवलं होतं लाल कमळ याच्यासाठी लाल ते क्रांतीचं प्रतीक म्हणून ठेवलेलं होतं तर सर्वसामान्य जनतेची भूक दर्शवणारं प्रतीक म्हणून भाकरी हे सर्वसामान्य जनतेसाठी अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये ठेवली गेलेली दोन प्रतीक होती हे लक्षात ठेवा तर अकरा मे अठराशे सत्तावन्न ला दिल्ली येथे उठावा सुरुवात झाली आणि बहादूर शाह जफर यांच्या विरोधात लढणारा इंग्रज अधिकारी होता हडसन पंधरा सप्टेंबर अठराशे सत्तावन्न ला बहादूर शाह जफरकडून हडसनने दिल्ली ताब्यात घेतली इथं महत्वाचं ह्याच्याविषयी मी हे अशा टाईपनी लिहिण्याचं कारण काय कारण पुस्तकामध्ये खूप मोठी माहिती दिलेली आहे आपल्याला नेमकी माहिती लक्षात ठेवायची आहे आणि नोट्स कशा प्रिपेअर करायचे हे याद्वारे तुम्हाला लक्षात येईल त्यामुळे विद्यार्थ्यांचा स्क्रीनशॉट काढायचा आहे त्यांनी ते सुद्धा स्क्रीनशॉट याचा काढू शकतात जसं आता इथे ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं की दिल्ली हे काय होतं क्रांतिकारकांचं केंद्र होतं शिवाय बहादूर शाह जफर याने स्वतःला दिल्लीचा बादशाह असं घोषित केलेलं होतं हे पण प्रश्न परीक्षेला येऊन गेला की दिल्लीचा बादशाह स्वतःला घोषित करणारा कोण तर बहादूर शाह जफर दुसरा त्यानंतर बहादूर शाह जफरला रंगून येथे तुरुंगात ठेवण्यात आलं आणि खान हा मारला गेला पुढे आणि बहादूर शाह जफरच्या विरोधात लढणारा इंग्रज अधिकारी कोण होता हडसन प्रत्यक्षात उठावाला सुरुवात झाली होती अकरा मे अठराशे सत्तावन्न हे लक्ष ठेवायचं त्यानंतर कानपूर बिठूर येथे झालेला उठाव बिठूर यालाच ब्रह्मावर्त असंही म्हणतात इथे उठावाचं नेतृत्व नानासाहेब पेशव्या आणि नाना नाना तात्या टोपे यांनी केलेलं होतं पाच जून अठराशे सत्तावन्नला हा उठाव सुरू झालेला उठा होता आणि कॅम्प बेल हा नानासाहेब पेशव्या आणि तात्या टोपे यांच्या विरोधात लढणारा होता अठरा एप्रिल एक अठराशे एकोणसाठ ला क्षिप्री येथे तात्या टोपेंना फाशी देण्यात आलेलं होतं आणि नानासाहेब पेशवे नेपाळ पळून गेलेले होते हेही लक्षात ठेवा तसंच लखनौ लखनौ येथे अवध अयोध्या येथे झालेलं उठावाचं नेतृत्व बेगल ह बेगम हजरत महल हिने केलेलं होतं हिने स्वतःच्या मुलाला गादीवर बसवलं होतं आणि उठावा सुरुवात केली होती येथे उठावाला तीस मे अठराशे सत्तावन्नला सुरुवात झालेली होती आउट्रम आणि हेवलक यांनी या उठावा सुरुवात केलेली होती आणि या राणीचा जो उठाव आहे तो नंतर त्यांनी दाबून टाकलेला होता आणि इथेच उठाव संपलेला होता त्यानंतर सर्वात महत्वाचं ते म्हणजे झाशीचा उठाव झाशी हे ठिकाण उत्तर प्रदेशमध्ये आहे झाशीच्या उठावामध्ये मेरी झाशी नाही दुंगी असं म्हणणारी राणी लक्ष्मीबाईचं वाक्य अतिशय गाजलेलं आहे उठावातील धगधगती ती ज्वाला असं सुद्धा या राणीचं इंग्रजांनी वर्णन केलेलं होतं अशी शूरवीर राणी, शूर राणी आपल्या भारताला लाभलेली होती ती म्हणजे राणी लक्ष्मीबाई आणि तिचं खरं नाव होतं मनुकर्णिका तर पाच जून अठराशे सत्तावन्नला हा उठाव झालेला होता झाशी मध्ये आता इथं जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये राणीचं कशा पद्धतीने म्हणजे सुरुवातीला झाशीमध्ये राणीच्या विरोधात लढणारा इंग्रज अधिकारी कोण असाही प्रश्न परीक्षेला येऊन गेलाय तर राणीच्या विरोधात लढणारा लढणारा इंग्रज अधिकारी होता सर यु रोज सर यु रोजने झाशी मध्ये झाशी काबीज केली पाच जून अठराशे सत्तावन्नला त्यानंतर राणी कालपीला गेली कालपीला ती पाच एप्रिलला गेली पाच एप्रिलला कालपीला गेल्यानंतर तिथंही तिच्या तिला मदत करणारं कोणी नव्हतं म्हणून तिने पुढे कुठे गेली ग्वाल्हेरला गेली ग्वाल्हेरला एक जूनला गेली तिथं तात्या टोपेंनी राणीची मदत केली मात्र सतरा जूनला राणी धारातीर्थी पडली आणि झाशी व ग्वाल्हेर इंग्रजांच्या ताब्यामध्ये वीस जूनला गेलेलं होतं तर लक्षात घ्या राणी कुठली आहे झाशीची उत्तर प्रदेशातली मात्र राणीचा मृत्यू किंवा राणी ही धारातीर्थी कुठं पडलेली होती तर ग्वाल्हेरला झाशीमध्ये नव्हती आणि शेवटपर्यंत स्वतःच्या छोट्याशा बाळाला पाठीशी बांधून मेरी झाशी नाही दुंगी असं म्हणणं तेवीस वर्षाची लढणारी ही रणरागिणी इंग्रजांना अतिशय भावली आणि म्हणूनच अठराशे सत्तावनच्या युद्धातील धगधगती अग्निज्वाला असं उद असं तिचं उद्गार का, उद्गार सर युरोज यांनी काढलेले आहेत म्हणजे इंग्रजांनीही कौतुक करावं अशा पद्धतीचं कर्तृत्व झाशीच्या राणीचं अवघ्या तेविसाव्या वर्षी आपल्याला दिसून आलं आणि म्हणूनच झाशीचे राणी आजही इतिहासामध्ये खूप आदराने तिचं नाव घेतलं जातं पुढचं जगदीशपूर बिहार इथला उठाव राणा कुंवर सिंग याचं ऐंशी वर्षाचे हे होते राणा कुंवर सिंग तरी सुद्धा भारतामध्ये जी चाललेली अनागोंदी आहे त्याच्या विरोधात ते उभे राहिले वीस जुलै अठराशे सत्तावन ला त्यांनी इथं बिहारमध्ये हा उठाव चालू केला आणि त्यांच्या विरोधात लढणारा इंग्रज अधिकारी होता डगलस दानापूर बिहार छावणीत क्रांतिकारकांचं नेतृत्व राणा कुंवर सिंग यांनी केलेलं होतं मात्र कालांतराने डगलसने हे ठिकाण हे परत घेतलं अशा पद्धतीनं जे महत्वाचे उठाव भारतामध्ये झालेले होते ज्यांच्याविषयी परीक्षेला आपल्याला प्रश्न विचारतात ते मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे सत्तावन्नचा उठाव हा भारतामध्ये कुठे कुठे झाला हे आपण बघितलं आता आपण महाराष्ट्र मध्ये या उठावाचे पडसाद कुठे कुठे दिसून आले तेही बघूया बघा महाराष्ट्रातील उठाव बघत असताना आपण इकडून पश्चिम महाराष्ट्र आधी बघूया पश्चिम महाराष्ट्रमध्ये येणारे जिल्हे आहेत नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हे आहेत या सर्व जिल्ह्यांमध्ये हा उठाव झालेला दिसून येतो नाशिकमध्ये राजा भगवंतराव निळकंठराव यांनी सहा डिसेंबर अठराशे सत्तावन्नला उठाव केलेला होता पुणे आता हे पुणे जे लिहिले पुणे रायगड रत्नागिरी सोलापूर कोल्हापूर इथं या ठिकाणी सर्वाधिक शेतकऱ्यांनी उठाव केलेला दिसून येतो तसेच इथे सातारामध्ये सातारामध्ये रंगोबापूजी गुप्ते यांनी जे प्रतापसिंह महाराज आहेत त्यांचं संस्थान खालसा केलं गेलं होतं तर त्याचा आवाज उठवण्यासाठी अगदी इंग्लंडपर्यंत गेले होते परंतु तिथं काही उपयोग झाला नाही सातारामध्ये येऊन त्यांनी उठाव केलेला होता आणि म्हणून साताराच्या उठावाशी संबंधित एक महत्वपूर्ण नाव येतं ते रंगो बापूजी गुप्ते आणि सदा कृष्णाजी सदाशिव हे सिंदकर हे जे होते भोरमध्ये सुद्धा म्हणजे भोर पुण्याशी रिलेटेड येतं बापूजी गुप्ते यांनी पुण्यामध्ये सुद्धा उठावासाठी खूप प्रयत्न केलेले होते भोरमध्ये गेले असता कृष्णाजी सदाशिव सिंदकर यांनी या, इंग्रजांना इंग्रजान इंग्रजांच्या इंग्रजांना यांची बातमी दिली रंगो बापूजी गुप्ते यांची आणि नंतर इंग्रजांच्या हाती रंगो बापूजी गुप्ते गाव गावले कुणामुळे तर कृष्णाजी सदाशिवराव सिंदकर यांच्यामुळे आणि मग इंग्रजांनी ह्या कृष्णाजी सदाशिव सिंदकरना विश्वासराव ही पदवी दिली हेही परीक्षेला येऊन गेले तर कृष्णाजी सदाशिव सिंदकर यांना विश्वासराव ही पदवी देणारे होते इंग्रज आणि का दिली होती तर भोर येते हे रंगो बापूजी गुप्ते आले असताना त्यांना पकडून न्यावं यासाठी ह्यांनी फितुरी करून काय केली होती इंग्रजांना मदत केली होती तर रंगो बापूजी गुप्ते यांनी अठराशे सत्तावनच्या उठावासाठी महाराष्ट्रातून सातारा येथून खूप मोठं कार्य केलेलं होतं त्यानंतर कोल्हापूरमध्ये चिमासाहेब यांनी उठावाचं नेतृत्व केलेलं होतं एकतीस जुलै अठराशे सत्तावन्नला येथे त्यांनी उठाव केलेला होता आणि तिथले इंग्रज अधिकारी जेकब होते त्यांनी हा उठाव मोडून काढलेला होता त्यानंतर रायगड कोकणामध्ये रायगड रत्नागिरी या ठिकाणी शेतकऱ्यांनी उठाव केलेले होते तसेच पुणे सातारा सांगली सांगली मध्ये सांगली सोलापूर कोल्हापूर येथे सुद्धा शेतकऱ्यांनी उठाव केलेले होते तसंच इथे नागपूरमध्ये नागपूरमध्ये सीताबर्डी कामठी येथे उठाव केलेला होता तेरा जून अठराशे सत्तावन्नला मात्र इथली जी बाकाबाई राणी होती ती मात्र इंग्रजांशी एकनिष्ठ राहिलेली होती व्यक्ती होती आता हे जे एवढ्याच ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रमध्ये अनेक ठिकाणी आता ही नेमकी नेमकी जी परीक्षेला विचारली गेलेली नावं आहेत त्यांच्याविषयी मी सांगितले अनेक दिसून येतो तो, तो पश्चिम महाराष्ट्रमध्ये सर्वाधिक उठाव झालेला दिसून येतो कोकणातले दोन ठिकाणं जास्त दिसून येतात म्हणजे इतर ठिकाणी झाला नाही असं नाही पण त्याचं प्रमाण हे तसं कमी होतं नियोजनाचा अभाव होता म्हणजे महाराष्ट्र असेल भारत असेल अनेक ठिकाणी उठाव झाला तरी सुद्धा आपण मूठभर इंग्रजांपुढे हरलो गेलो कारण एक तर आपल्याकडं नियोजनाचा अभाव होता तसेच जो भारताचा उत्तर भाग आहे या उत्तर भागाने उठावामध्ये सहभाग जास्त घेतलेला दिसतो दक्षिण भारत त्या मनाने उठावात सहभागी झालेला दिसत नाही म्हणजे उठाव करणं म्हणजे हा जो 1857 चा उठाव आहे अठराशे सत्तावन्नचा उठाव हे भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध संबोधलं जातं एवढा अख्ख्या भारतभर झालेला उठाव सर्वसामान्य जनता या उठावामध्ये सहभागी झालेली होती सर्व राजे नवाब हे या उठावामध्ये उतरलेले होते अनेक लोकांनी सहभाग घेतला मात्र नियोजनाचा अभाव त्यामध्ये फितुरीचा असणारा स्वभाव आणि लोकांचा भारतीय लोकांमधला असणारा मीपणा हा उठावा वेग 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 या उठावासाठी नडला आणि त्यामुळे आपण मूडवर इंग्रजांपुढे हरलो आणि ह्या उठावाला वेगवेगळे संबोधन या उठावाविषयीचे आपल्याला उद्गार विचारले जातात ते काही महत्वाचे उद्गार आपण बघूया अठराशे सत्तावन्नचा उठाव म्हणजे शिपायांची भाऊगर्दी हे परीक्षेला येऊन गेले तर हे नर फाटक यांनी म्हटलेलं आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावाला की अठराशे सत्तावन्नचा चा उठाव म्हणजे शिपायांची भाऊगर्दी हिंदी लोकांचे क्रांती युद्ध असं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अठराशे सत्तावनच्या उठावा विषयीचे काढलेले उद्गार आहेत आणि अठराशे सत्तावन्न अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य समर हा विदा सावरकरांनी त्यावर लिहिलेला ग्रंथ आहे तर लक्षात काय ठेवायचं विदा सावरकर यांनी अठराशे सत्तावनच्या उठावावर लिहिलेला ग्रंथ कोणता तर अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्य समोर आणि काय उद्गार काढलेले होते की अठराशे चे युद्ध हे हिंदी लोकांचे काय होते क्रांती युद्ध होते असे उद्गार कोणी काढलेले विदा सावरकर यांनी काढलेले होते तसेच शिपायांचे यांचे बंड नव्हे प्रजेचा उठाव असं संतोष कुमार रे यांनी या उठावाला म्हटलेलं होतं धर्मयुद्धाचे युद्धाने स्वातंत्र्य युद्धाचे रूप धारण केले असे सुरेंद्रनाथ सिंह यांनी म्हटलेलं होतं तर भारतातील जे महत्वपूर्ण विचारवंत लेखक आहेत त्यांनी या उठावाविषयी काय उद्गार काढले होते तेही आपण पाहिले उठाव आपण मुठभर इंग्रजांपर्यंत मुठभर इंग्रज असूनही का हरलो होतो हेही आपण पाहिलं अशा पद्धतीने आपण अठराशे सत्तावनच्या उठावाची व्यवस्थित माहिती मिळालेली आहे अठराशे सत्तावनच्या उठावा आधी कोणते उठाव झाले उठावा अठराशे सत्तावनचा उठाव नक्की का झाला त्याची कारण बघितली भारतामध्ये कुठे झाला महाराष्ट्र मध्ये कुठे झाला या सर्वांची आपण विस्तारित माहिती पाहिलेली आहे आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी असेल याविषयी आणखी काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा अठराशे सत्तावनचा उठावा आपण हरलो याच्यामध्ये मूठभर इंग्रज होते आणि अख्खा भारतभर म्हणजे दक्षिण भारताचं टोक वगळता बाकी सर्व भारताने या उठावामध्ये सहभाग घेतलेला दिसतो सुद्धा नियोजनाचा अभाव एकत्रितपणाचा अभाव या सर्व अशा अनेक गोष्टी होत्या फितुरी अशा अनेक गोष्टींमुळे आपल्याला अठराशे सत्तावन्नचा उठाव सर्व भारतामध्ये जवळजवळ होऊनही आपण इंग्रजांविरुद्ध जिंकू शकलो नाही आणि त्याच्यामुळं या सर्व गोष्टींवर विचार करण्याची वेळ आली होती त्यातच सर एलन हुम यांसारखा जो ब्रिटिश अधिकारी होता सनदी अधिकारी त्यांनी सांगितलं की जर तुम्ही स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर एका छताखाली येणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण एकत्रित येऊन एखादी संघटना स्थापन केली तर तो आपण स्वातंत्र्य पटकन मिळवू शकतो याची जाणीव निर्माण झाली ही जाणीव केवळ अठराशे सत्तावन्नच्या उठावामुळेच निर्माण झाली असं नाही तर त्या काळामध्ये रेल्वे पोस्ट तारायंत्र यांसारख्या पण सोयी सुविधा झाल्या होत्या लोक परदेशी जायला लागले होते प्रबोधनात्मक विचारांचे वारे भारतामध्ये वाहू लागले होते आणि याचाच परिणाम आपलं काय चुकते नेमकं का हे विचार करण्यास लोक प्रवृत्त झालेले होते आणि आपण एकत्र आल्याशिवाय आणि एकत्र ठामपणे लढा दिल्याशिवाय भारताला स्वातंत्र्य मिळवू शकत नाही मग ते इंग्रजच काय कोणाविरुद्धही आपण स्वातंत्र्य मिळवू शकत नाही याची जाणीव लोकांना व्हायला लागली आणि त्याच्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे आणि या एकत्र येण्याच्या गरजेच्या भावनेतून निर्माण झाली ती राष्ट्रीय सभा अठराशे पंच्याऐंशी साली राष्ट्रीय सभेची स्थापना झाली मात्र याच राष्ट्रीय सभेच्या स्थापने कारणीभूत ठरलेला एक इंग्रज अधिकारी होता तो म्हणजे सर एलन ह्युम अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये इंडियन नॅशनल युनियन काय म्हणतात त्याला इंडियन नॅशनल युनियन या सभेची स्थापना या संस्थेची स्थापना सर एलन ह्यूम यांनी केलेली होती आणि याच संस्थेचं पुढं अठराशे पंच्याऐंशी मध्ये अठराशे पंच्याऐंशी मध्ये भारतीय राष्ट्रीय सभेमध्ये रूपांतर झालं आणि म्हणूनच संस्थापक संस्थापक आल... व सचिव कोणाला बोललं जातं तर ॲलन ऑक्टेनियम ह्युम यांना बोललं जातं ऍलन ह्युम यांचं हे पूर्ण नाव आहे अॅलन ऑक्टेनियम ह्यूम तर ह्यांनी यांची जी अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये इंडियन नॅशनल युनियन होती त्याच रूपांतर भारतीय राष्ट्रीय या सभा याच्यामध्ये झालेलं होतं आणि आपल्याला बघा पोलीस असू दे सरळ सेवा असू दे किंवा इतर एक्झाम्स असू दे याच्यामध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना फक्त अठराशे पंच्याऐंशी नाहीतर ही पूर्ण तारीख विचारतात अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी ला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली <Disember> होती काय लक्षात ठेवायचं अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी ला राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली होती ही ह्या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेविषयक जे पहिलं अधिवेशन होतं ते ऍक्च्युली पुण्यामध्ये होणार होत मात्र रोगाच्या साथीमुळं ते तिथलं अधिवेशन कॅन्सल झालं आणि ते आलं मुंबईमध्ये आणि म्हणूनच राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन मुंबईमध्ये झालेलं होतं या मुंबईमध्ये झालेल्या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी कोण होते व्योमेशचंद्र बॅनर्जी भारतातील एकूण बहात्तर प्रतिनिधी या सभेस उपस्थित होते आता बघा ही सभा मुंबईमध्ये नेमकी कोणत्या ठिकाणी ने झाली होती त्याचे डिटेल्स बघा की मुंबईमध्ये गोकुळदास तेजपाल सभागृहामध्ये ही याचं पहिलं अधिवेशन झालेलं होतं तर लक्षात काय ठेवायचं की राष्ट्रीय सभेचे संस्थापक किंवा सचिव कोणाला म्हणतात ॲलन ऑक्टिनियम ह्युम यांना म्हणतात राष्ट्रीय सभेची स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी ला झाली होती अध्यक्ष होते व्यमेशचंद्र बॅनर्जी अधिवेशनास एकूण उपस्थितीत प्रतिनिधी होते बहात्तर आणि पहिलं अधिवेशन मुंबईमध्ये झालेलं मुंबईमध्ये पण कुठे गोकुळदास तेजपाल सभागृहामध्ये झालेलं होतं या स्थापनेसाठी म्हणजे ज्या वेळेला स्थापना झाली राष्ट्रीय सभेची त्यावेळेला जर आपल्याला विचारलं की भारतामध्ये व्हॉइस कोण होते त्यावेळेला तर भारतामध्ये व्हॉइस होते लॉर्ड डफरीन कोण होते लॉर्ड डफरीन तर त्यावेळचे व्हॉइस रॉय होते लॉर्ड डफरीन लक्षात घ्या या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेस मदत करणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये एलन ह्युम हेन्री कॉटन वेडनबर्न आणि लॉर्ड डफरीन या अधिकाऱ्यांची नावं घ्यावी लागतात आता बघा राष्ट्रीय सभेचे हे तीन कालखंड आहेत आपण म्हणजे तीन कालखंड येतात त्यातला पहिला कालखंड आहे मवाळ कालखंड तर मवाळ कालखंड हा अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच पर्यंत तर अठराशे पंच्याऐंशीला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली म्हणून आणि एकोणीसशे पाच पर्यंत घेण्याचं कारण हे की त्यावेळेला बंगालची फाळणी झालेली होती तर तिथपर्यंतचा हा कालखंड आहे मवाळ कालखंड मवाळ कालखंडालाच कालखंडा अर्ज विनंत्यांचा कालखंड असेही म्हणतात जहाल कालखंड जहाल कालखंड एकोणीसशे पाच म्हणजे बंगालच्या पाणीपासून ते एकोणीसशे वीस लोकमान्य टिळकांच्या मृत्यूपर्यंत तर हा खर तर लोकमान्य टिळकांचा लाल बाल पाल या तीन त्रैंचा कालखंड म्हणून संबोधला जातो जहाल परखड विचार मतवादींचा कालखंड म्हणून जहाल कालखंडात संबोधलं जातं आणि अहिंसेच्या युगाचा कालखंड म्हणून गांधी युगाला संबोधलं जातं लोकमान्य टिळकांचा मृत्यू एकोणीसशे वीस ला झाला आणि त्यानंतर एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा हा राष्ट्रीय सभेचा तिसरा कालखंड मानला जातो हे कालखंडांचा आता मी नुसता कालानुक्रम सांगितले आपल्याला हे विस्तारित अभ्यासायचे आहेत की या कालखंडामधले म्हणजे असे मवाळ मधले दादाबाई नोरोजी आहेत न्यायमूर्ती रानाडे आहेत फिरोशा मेहता आहेत असे जे अनेक महत्वाचे आहेत लोक त्यांचा अभ्यास करायचा आहे शिवाय जहाल कालखंडामधलं लाल बाल पाल आ, तीन तिन म्हणजे लाला लजपत राय बाळ गंगाधर टिळक ह्या सर्वांचा अभ्यास म्हणजे महत्वाच्या व्यक्तींचा अभ्यास करायचा गांधी युगामध्ये गांधीजींचे वेगवेगळे वे सत्याग्रह आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला ह्या तीन कालखंडांचा अभ्यास करायचा आहे परंतु तो तीन कालखंडांचा विस्तारित अभ्यास करायचा आहे आधी आपल्याला नक्की राष्ट्रीय सभेची एकूण महत्वाची जे अधिवेशन आहेत सर्व अधिवेशन अभ्यासाची गरज नाही पोलीस परीक्षा किंवा सेवा ज्या एक्झाम्स आहेत त्यांच्यासाठी आपल्याला आतापर्यंत जास्तीत जास्त करून ज्या अधिवेशनांवर प्रश्न विचारले गेलेत ती अधिवेशन इथं आपण पाहणार आहोत तर याच्यामध्ये आपण राष्ट्रीय सभेचे महत्वाचे अधिवेशन आपण पाहूया त्याआधी जे विद्यार्थी नवीन असतील आणि सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपल्या चॅनलवर मराठी विषयाचे सर्व व्हिडिओ अतिशय मोफत सर्वच्या सर्व टॉपिकचे व्हिडिओ आपण मोफत टाकलेले आहेत शिवाय महाराष्ट्राचं भूगोल आहे भारताचं भूगोल आहे याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर मोफत टाकलेले आहेत शिवाय आता आपण फास्टॅग बॅच मध्ये आपण इतिहास आणि पंचायत राज व्यवस्था ही टॉपिक पूर्ण करतोय हातोहात आपण इतर जे होतील हे पूर्ण झाल्यानंतर त्याही विषयांचे टॉपिक पूर्ण करणार आहोत अशाच रीतीने रोज एक व्हिडिओ तुम्हाला अडीच वाजता टाकला जाईल त्यामुळं तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं असेल आणि बेल बेल आयकन प्रेस केलेलं असेल तर तुम्हाला व्हिडिओचे रोज येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळत राहतील जेणेकरून तुम्ही व्हिडिओ पाहाल आणि त्याचा परीक्षेला जास्तीत जास्त उपयोगी उपयोग होईल यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा तर बघूया आपण राष्ट्रीय सभेची अधिवेशन राष्ट्रीय सभेची महत्त्वाची अधिवेशने बघूया या महत्त्वाच्या अधिवेशनामध्ये नेमके पण आणलेलं आहे कारण एवढी सर्व अधिवेशन लक्षात ठेवणं अवघड आहे अधिवेशनाशी संबंधित जर वैशिष्ट्ये लक्षात ठेवलीत तर अधिवेशन नक्की लक्षात राहील पोलिससारख्या किंवा सेवा एक्झाम्स असतील किंवा अगदी एम पी सी असेल तर योग्य अयोग्य विधानाविषयीसुद्धा विचारतात मग त्याच्यामुळं आपल्याला त्या अधिवेशनामध्ये अधिवेशनामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी कोणत्या आहेत तर अधिवेशन किती साली झालं कोणत्या ठिकाणी झालं अध्यक्ष कोण होते आणि कितवं अधिवेशन होतं आणि त्याचं एखादं वैशिष्ट्य या क्रमाने जर तुम्ही अधिवेशन लक्षात ठेवलीत तर अधिवेशन ही शंभर टक्के लक्षात राहतील ही अधिवेशन तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि दोन तीन वेळा वाचा शंभर टक्के लक्षात राहणार आहेत तर बघूया अधिवेशन आता पहिलं अधिवेशन आधीच मी सांगितलेलं आहे की पहिलं अधिवेशन कुठं झालं मुंबई येथे झालेलं आणि अठराशे पंच्याऐंशी मध्ये झालेलं या अधिवेशनाचे अध्यक्ष होते व्योमेश चंद्र बॅनर्जी नाचे कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नोरोजी आणि ते पहिले पारसी अध्यक्ष होते हे दुसरं अधिवेशन होतं पुढं बघा आता आताच्या पुस्तकांमध्ये चेन्नई लिहिलेलं आहे त्याच्या आधीच्या पुस्तकांमध्ये मद्रास आहे तर मद्रासचंच पुढं नाव बदलून काय झालं चेन्नई झालं आणि त्याच्यामुळे चेन्नई अठराशे सत्याऐंशी मध्ये हे अधिवेशन झालेलं होतं आणि त्याचे अध्यक्ष होते बदरुद्दीन तय्यबजी पहिले मुस्लिम अध्यक्ष ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिले पालसी कोण दादाभाई नोरोजी पहिले मुस्लिम कोण तै बदरुद्दीन तय्यबजी आणि ते तिसरं अधिवेशन होतं पुढचं बघा अलाहाबाद अधिवेशन अलाहाबाद अधिवेशन अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये झालेलं जॉर्ज यूल नावावरूनच कळत असेल जॉर्ज युल पहिले परदेशी अध्यक्ष काय होत पहिले परदेशी अध्यक्ष आणि हे चौथं अधिवेशन होत पुढचं बघा लाहोर लाहोर एकोणीसशे मध्ये झालेलं अधिवेशन नारायण चंदावरकर हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते नाव वाचल्यावरच लगेच लक्षात येतं की पहिले मराठी अध्यक्ष काय होते पहिले मराठी अध्यक्ष लक्षात घ्या पोलीस सारखे एक्झाम देत असेल तर पहिल्यापासून हे जे सोळावं अधिवेशन आहे तिथपर्यंत जास्त आपल्याला विचारलं गेलंय लाहोर अधिवेशनापर्यंत तर लाहोर अधिवेशन आता इथं पण बघा हे पहिले चार आहेत त्यांचं साल अठराशे अठराशे कॉमन आहे बरोबर आहे मग इथं पाच सहा सात आठ असं लक्षात ठेवायचे पहिली चार अधिवेशन काय लक्षात ठेवायचं पाच सहा सात आठ पहिली अधिवेशन त्याचं पण व्योमेशचंद्र दादाभाई नोरोजी बदरुद्दीन तय्यबजी जॉर्ज जॉर्जुल हे पहिले परदेशी हे पहिले मुस्लिम हे पहिले पारसी आणि हे वेल एज्युकेटेड आय एस लेवलचे असणारे व्योमेशचंद्र बॅनर्जी तर लक्षात कसं ठेवायचं आणि इथं मुंबई कोलकाता चेन्नई किंवा मद्रास दोन्हीपैकी काही एक असू शत आणि अलाहाबाद आता ऍक्च्युअली चेन्नईच असणार आहे पूर्वी मद्रास म्हणत होते त्याच्यामुळं पहिली चार अधिवेशन लक्षात ठेवणं सोपं आहे लक्षात साल कसं ठेवायचं पाच सहा सात आठ हे बाकी अठरा हे एकशे अठ्ठ्याऐंशी कॉमन आहे अठराशे म्हणजे अठराशे पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी असं करत बसण्यापेक्षा पाच सहा सात आठ अठराशे आलं लक्षात आणि लक्षात इथं कसं ठेवायचं दादाभाई पहिले पारसी बदरुद्दीन तय्यबजी पहिले मुस्लिम आणि जॉर्ज पहिले परदेशी आले लक्षात तर पुढचं बघा लाहोर लाहोरचं एकोणीसशेचं जे अधिवेशन होतं त्याचे अध्यक्ष होते नारायण चंदावरकर आणि ते पहिले मराठी अध्यक्ष होते एकोणीस जसं इथं एकोणीसशे सुरू झालंय तर इथं ते अधिवेशन कितवं होतं सोळावं अधिवेशन कितवं अधिवेशन सोळावं अधिवेशन कोलकाता एकोणीसशे सहा बघा इथं पुन्हा दादाबाई नोरोजी झाले अधिवेशनाचे अध्यक्ष आणि यावेळेला स्वराज्य हे ध्येय निश्चित करण्यात आलं आणि हे बावीसावं अधिवेशन होत आता या अधिवेशनाकडे हे अधिवेशन का महत्वाचं आहे तर स्वराज्य हे ध्येय निश्चित करण्यासाठी त्यावेळेलाच का सुचलं पहिल्यांदा ज्या वेळेला राष्ट्रीय सभेची स्थापना केलेली होती त्यावेळेला का नाही स्वराज्य हे ध्येय निश्चित करण्यात आलं तर लक्षात घ्या इथे हे एकोणीसशे सहाचं जे अधिवेशन आहे त्याच्या आधी घडलेली घटना ही अतिशय महत्वपूर्ण आहे एकोणीसशे सहाच्या अधिवेशनाच्या आधी एकोणीसशे पाच ला बंगालची फाणी झालेली होती आणि इंग्रजांचा धूर्तपणा बरोबर कळून आलेला होता सर्व भारतीयांना त्यामुळे आम्हाला स्वराज्य मिळणं गरजेचंच आहे याची जाणीव चांगली झालेली होती आणि म्हणूनच एकोणीसशे सहा ला स्वराज्य हे ध्येय निश्चित करण्यात आलं तर लक्षात काय ठेवायचं एकोणीसशे सहा स्वराज्य हे ध्येय निश्चित करण्यात आलं हे अधिवेशन कोलकाता येथे झालेलं आणि अध्यक्ष कोण होते दादाबाई नोरोजी आणि हे अधिवेशन कितवं होतं बावीसावं अधिवेशन पुढे बघा सुरत येथे गुजरात मध्ये झालेला एकोणीसशे सात ला झालेलं अधिवेशन द्रासविहारी घोष याचे अध्यक्ष होते जहाल आणि मवाळे यांच्यामध्ये फूट पडलेली होती आणि हे अधिवेशन कितवं होतं तेवीसावं अधिवेशन जहाल आणि मवाळे यांचे मुळातच त्यांची जहाल आणि मावाळ ही नावं विचार प्रणालीवरून ठेवलेली होती मावाळ्यांचे विचार असे होते की आपण इंग्रजांना अर्ज विनंत्या करायचं आणि मग आपण शांततेच्या मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं स्वराज्य मिळवायचं जहालांचं तसं नव्हतं की हे मुठभर इंग्रज आमच्या भारतामध्ये येऊन राज्य करतात त्यांना अर्ज विनंती करून सरळ शांतपणे सांगण्याची काय गरज आहे आपण तेवढ्याच परखड भाषेमध्ये आणि त्यांच्यापेक्षा जास्त हिमतीने लढा देऊन त्यांना भारतातून हाकलून देऊन अशा पद्धतीची विचारप्रणाली ही जहालांची होती आणि त्यामुळे जहाल आणि मवाळ हे कधीच पटलेलं दिसून येत नाही आणि याचाच परिणाम हा झालेला होता की लोकमान्य टिळक कधीही राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष झालेच नाहीत हा त्याचा परिणाम झालेला होता जसं बघा आता पुढचं बघा लाहोर अधिवेशन लाहोर अधिवेशन कधीच आहे एकोणीसशे नऊचं आणि त्याचे मदन मोहन मालवीय हे अध्यक्ष होते रौप्य महोत्सवी अधिवेशन रौप्य महोत्सव म्हणजे कुठलं पंचवीसावं अधिवेशन हे लक्षात ठेवा तर पंचवीसावं अधिवेशन कुठलं त्याला रौप्य महोत्सवी अधिवेशन आणि त्याचे अध्यक्ष कोण होते मदन मोहन मालवीय एकोणीसशे नऊ आणि हे अधिवेशन कुठे झालेलं होतं लाहोर मदन मोहन मालवीय यांना कसं लक्षात ठेवायचं एक सोपे त्याच्याशी रिलेटेड एक घटना आहे की त्यावेळेला गोलमेज परिषद आहे एकोणीसशे तीस पासून ते बत्तीस पर्यंत ब्रिटिशांनी भारतीयांचा विचार करतोय राजकीय विचार करतोय भारतीयांच्या प्रगतीसाठी यासाठी तीन गोलमेज परिषदा लंडनमध्ये घेतलेल्या होत्या आणि या लंडनमध्ये घेतलेल्या परिषदांना पहिल्या परिषदेला गांधीजी उपस्थित नव्हते दुसऱ्या परिषदेला गांधीजी उपस्थित राहिले मात्र त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत गांधीजींच्या आणि म्हणून गांधीजी रागवले उपोषण करायला लागले त्यावेळेला गांधीजींना तुरुंगामध्ये टाकलं गेलं बरोबर आहे आणि त्याच वेळेला जो रॅम्समॅन मॅक्डोनाल यांचा जातीय निवड आहे त्यांना सपोर्ट केलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गांधीजी रागवले आणि गांधीजीने आमरण उपोषण करणार असं घोषित केलं आमरण उपोषण केल्यानंतर गांधीजी हे वयाने खूप होते आणि अशा वेळेला डॉक्टर आंबेडकरांच्या डोक्यावर खूप मोठं बर्डन आलं की जर गांधीजींनी आमरण उपोषण चालू केलं तर कसं होणार यासाठी गांधीजींची मनधरणी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे येरवडा कारागृहामध्ये गेले कारण त्यावेळेला येरवडा कारागृहामध्ये इंग्रजांनी गांधीजींना ठेवलं होतं येरवडा कारागृह हे पुण्यामध्ये आहे मग येरवडा कारागृहामध्ये आंबेडकर गेले गांधीजींना भेटायला आणि आपण जातीय निवाड्याला का सपोर्ट केला हेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींना पटवून सांगितलं त्यानंतर गांधीजींनी मित जुळत धोरण घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी जो करार केला त्यालाच पुणे करार ऐके करार किंवा यरवडा करार असं म्हणतात गांधीजी उपोषणामुळे इतके थकले होते की त्या करारावर स्वतःही सही करू शकत नव्हते आणि त्यावेळेला गांधीजींच्या वतीनं सही करणारी एक व्यक्ती होती ती म्हणजे होती मदन मोहन मालवीय अर्थात पुणे करार किंवा गोलमेज परिषदा ह्या सविस्तर आपण अभ्यास करणार आहोत पण मदन मोहन मालवीय हे त्यावेळेला गांधीजींच्या वतीनं पुणे करारावर सही करणारे होते तर मदन मोहन मालवीय हे राष्ट्रीय सभेच्या लाहोर येथील एकोणीसशे नऊच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि हे अध्यक्ष अधिवेशन कितवं होतं रौप्य महोत्सवी पंचवीसावं अधिवेशन होतं हे लक्षात ठेवा पुढचं बघा लखनौचं एकोणीसशे सोळाचं अधिवेशन आणि याचे अध्यक्ष होते बाबू अंबिकाचरण मुजुमदार याच्यामध्ये जहाल आणि मवाळ भारताला स्वातंत्र्य मिळायचं असेल तर तू तू मेहमी करून उपयोग नाही मी तर जोडतो धोरण घेतलं पाहिजे यासाठी कायमच एक सामंजस्याचा पूल बांधायचं काम करायचं ते दादाभाई नोरोजी आणि दादाभाई नोरोजी यांनी जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये युती घडून आणली होती आणि याच काळामध्ये जहाल व मवाळी युती झाली होती ते अधिवेशन होतं बत्तीसावं अधिवेशन पुढचं बघा कोलकाता अधिवेशन एकोणीसशे सतराचं बेझंट या पहिल्या म्हणजे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या स्त्री अध्यक्ष कोण होत्या असं जर विचारलं तर पहिल्या स्त्री अध्यक्ष कोण होत्या बेझंट आणखी एक महत्वाचं आहे म्हणजे परदेशी पहिल्या परदेशी स्त्री अध्यक्षा असं म्हटलं तर त्या सुद्धा अॅनिबेझंट येणार आता अॅनिबेझंट या परदेशी कशा का काय तर अॅनिबेझंट ह्या आयर्लंडच्या होत्या आणि त्यांना आयरिश विदुषी असं बोलायचं अतिशय विद्वान आणि हुशार स्त्री अशा होत्या त्या आणि त्यामुळे त्यांना आयरिश विदुषी असं बोलायच्या आयर्लंडच्या होत्या तिथूनच त्या भारताकडसाठी एक कन्सेप्ट घेऊन आल्या ते म्हणजे कुठली की ओ, हे होमरूल रूल चळवळ हा जो कन्सेप्ट आहे रूल होम म्हणजे घर चळवळ स्वतःच्या घरासाठी स्वतःचे रूल असणे असली जी चळवळ ह्यांनी मदा मद्रास अड्यार प्रांतामध्ये सुरुवातीला चालू केली आणि नंतर ती चळवळ लोकमान्य टिळकांना भावली आणि ती चळवळ लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्र मध्ये चालू केली रूल चळवळ त्यालाच होम रूल लीग वगैरे असं बोललं जातं तर बेझंट यांनी रूल हा कन्सेप्ट भारतामध्ये आणला ह्या आयरिश आयर्लंडच्या होत्या आयरिश विदुषी असं त्यांना संबोधलं जायचं त्यामुळे अॅनिबेझंट विषयी लक्षात काय ठेवायचं की पहिल्या परदेशी स्त्री अध्यक्षा बेझंट आणि राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा पण कोण होत्या बेझंट आता ह्याच्यामध्ये एक महत्वाचं आहे या अधिवेशनाचं कुठलं या एकोणीसशे सतराच्या कोलकाता अधिवेशनाचं अजून एक महत्व आहे की या अधिवेशनामध्ये अस्पृश्यता विरोधी ठराव संमत झालेला होता कुठला ठराव अस्पृश्यता विरोधी ठराव संमत झालेला होता आणि हा ठराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला नव्हता तर तो वीरा शिंदे यांनी मांडला होता विठ्ठल रामजी शिंदे यांनी हा ठराव मांडलेला होता आणि हे अधिवेशन होतं तेहतीसावं अस्पृश्य वगैरे असं म्हटलं की बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही येतात आणि त्याच्यामुळं ऑप्शनला पहिलंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतं वीरा शिंदे दुसरं किंवा तिसरं किंवा चौथ्या ऑप्शनला असतं आणि बरेच विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आन्सर सबमिट करतात तर लक्षात घ्या राष्ट्रीय सभेच्या राष्ट्रीय सभेच्या एकोणीसशे सतराच्या कोलकाता अधिवेशनामध्ये अस्पृश्यता विरोधी ठराव मांडण्याचं काम केलं होतं वीरा शिंदे विठ्ठल रामजी शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हे आणि हे अधिवेशन कुठलं होतं तेहतीसावर् आणि या अधिवेशनाच्या अध्यक्षा कोण होत्या ॲनी बेझंट ह्या पहिल्या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा त्याचबरोबर पहिल्या परदेशी अध्यक्ष आहेत पुढचं नागपूरचं अधिवेशन एकोणीसशे वीस चक्रवर्ती राघवाचार्य यांनी या अधिवेशनाचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे असहकाराचा ठराव मंजूर करण्यात आला म ह्या असहकार ही कन्सेप्ट गांधीजींचा आहे छत्तीसावं हे अधिवेशन आहे आपण गांधी युगामध्ये असहकार ठरावाची असहकार चळवळीची विस्तृत माहिती बघणार आहोत त्यामुळे इथं मी जास्त सांगत वेळ घालवत नाही तर नागपूर अधिवेशन एकोणीसशे पंचवीस याच्या सरोजिनी नायडू या अध्यक्ष होत्या तर सरोजिनी नायडू आणि एनिबेझंड फरक काय की पहि भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हटलं की अॅनिबेझंट राष्ट्रीय सभेच्या पहिल्या स्त्री परदेशी अध्यक्ष म्हटलं की अनिबेझंट मात्र राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष असं म्हटलं की नाव कोणाचं येणार सरोजिनी नायडूंचं आणि हे अधिवेशन होत एक्केचाळीसावं अधिवेशन लक्षात काय ठेवायचं पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या सरोजिनी नायडू त्यांनी अध्यक्ष असणारं अधिवेशन होतं एक्केचाळीसावं अधिवेशन किती साली तर एकोणीसशे पंचवीस साली आणि हे अधिवेशन कानपूर येथे झालेलं होतं पुढचं बघा लाहोर येथला एकोणीसशे एकोणतीसचं अधिवेशन या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडण्यात आला आणि हे अधिवेशन कुठलं होतं चव्वेचाळीसावं अधिवेशन पंडित नेहरू अध्यक्ष असणारं सर्वाधिक महत्वाचं अधिवेशन ठरलेलं होतं ते फैजपूर अधिवेशन फैजपूर हे जळगावमध्ये आहे लक्षात घ्या फैजपूर कुठं आहे जळगावमध्ये तर इथं एकोणीसशे छत्तीस ला हे अधिवेशन झालेलं होतं आणि त्याचे अध्यक्ष होते पंडित नेहरू आणि सुवर्ण महोत्सवी अधिवेशन आणि हे पन्नासावं अधिवेशन हे तर त्याचं खास वैशिष्ट्य आहेच परंतु फैजपूर ग्रामीण भागात झालेलं पहिलं अधिवेशन म्हणून संबोधलं जातं लक्षात काय ठेवायचं की हे जे पन्नासावं अधिवेशन आहे ज्याला सुवर्ण महोत्सवी अधिवेशन असं म्हणतात जे फैजपूर फैजपूर हे जळगावमध्ये आहे तर ग्रामीण भागातील पहिलं अधिवेशन फैजपूर अधिवेशन आणि त्याचे अध्यक्ष होते पंडित नेहरू आणि हे अध्यक्ष अध, अधिवेशन झालं होतं एकोणीशे छत्तीस ला ही झाली महत्वपूर्ण अधिवेशनांची माहिती त्याचबरोबर लक्षात घ्या महात्मा गांधी किती साली अध्यक्ष होते तर एकोणीसशे चोवीस साली महात्मा गांधी बेळगाव या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते त्यानंतर अख्ख्या राष्ट्रीय सभेमध्ये राष्ट्रीय सभेचा जर आपण इतिहासाचा नीट आपण पुढे विस्तारित अभ्यास करणारच आहोत याच्यामध्ये जर आपण नीट अभ्यास केला तर टिळकांची विचार प्रणाली ही अतिशय परखड मत मांडणारी अशी होती आणि त्याच्यामुळं बऱ्याच जणांना टिळकांचे विचार रुचायचे नाहीत आणि त्यामुळं टिळक कधीही राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत आणि म्हणून कधीही अध्यक्ष न झालेले कोण होते लोकमान्य टिळक ला राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष त्यानंतर सर्वात जास्त विचारतात ते स्वातंत्र्यपूर्व स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वात जास्त काळ अध्यक्ष झालेले होते मौलाना आझाद आणि स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त काळ अध्यक्ष झालेले आहेत सोनिया गांधी हे लक्षात ठेवा आणि ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळाले ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेला राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते तर लक्षात काय ठेवायचं जे बी कृपलानी कोण होते अध्यक्ष जे बी कृपलानी कधी स्वातंत्र्यावेळी स्वातंत्र्यावेळी म्हणजे ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेला राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते जे बी कृपलानी हे लक्षात ठेवा अशा पद्धतीने आपण राष्ट्रीय सभा आणि राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष राष्ट्रीय सभेची हे सर्व अभ्यासलेलं आहे ही अधिवेशन तुम्ही एकदा दोनदा वाचणं गरजेचं आहे या अधिवेशनावर कितवे अधिवेशन त्याच्या वैशिष्ट्यांविषयी त्याच्या अध्यक्षांविषयी किती साली झालं कोणत्या ठिकाणी झालं याविषयी अनेक वेळेला सरळ सेवा पोलिस एक्झाम्स असतील एम पी अनेक एक्झाम्स असतील ज्यांना योग्य अयोग्य विधानासाठी सुद्धा विचारलं जातं त्यामुळे ही अत्यंत महत्वाची असे संपूर्ण अधिवेशन आपण इथं बघितली आता राष्ट्रीय सभेच्या टॉपिकमध्ये तीन कालखंड येतात त्याच्यामध्ये मवाळ कालखंड जहाल कालखंड आणि गांधीयुग अठराशे पंच्याऐंशी ला राष्ट्रीय सभेची स्थापना सर एलन ह्यूम यांच्या पुढाकारातून झाली आणि या राष्ट्रीय सभेचा विकास या तीन कालखंडांनी दर्शवलेला असतो मग हे तीन कालखंड नक्की आहेत काय आणि या तीन कालखंडातील विचारप्रणाली नक्की कशी होती या सर्व गोष्टींचा शिवाय या तीनही कालखंडामध्ये जे महत्वपूर्ण नेते होते त्यांनी लिहिलेली वेगवेगळी पुस्तकं असतील मांडलेले सिद्धांत असतील त्यांचं कार्य असेल या सर्वांचा आपण अगदी पोलीस परीक्षेपासून तलाठी पासून एम पी सीच्या प्रीच्या वेगवेगळ्या एक्झाम्स असतील त्याच्यामध्ये त्यानुसार आपण अगदी सोप्याकडून अवघडापर्यंत सर्व पॉईंट्सचा अभ्यास करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त आहे तर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरायचं नाही लाईक करायला विसरायचं नाही तर आपण चालू करूया मवाळ कालखंड या आधीचा तुम्ही राष्ट्रीय सभा हा जो टॉपिक आहे किंवा राष्ट्रीय सभेची आपण स्थापना राष्ट्रीय सभेची अधिवेशन आपण त्याच्यामध्ये बघितलेत तर ते जर तुम्ही बघितला नसेल व्हिडिओ तर तो, तो नक्की बघा जेणेकरून याचा पुढे तुम्हाला सिक्वेन्स लागेल राष्ट्रीय सभेचे एकूण तीन कालखंड येतात त्याच्यामध्ये आहे मवाळ कालखंड अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच जहाल कालखंड एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस आणि गांधीयुग किंवा अहिंसेचे युग ह्यालाच एकोणीसशे वीस नंतरचा ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंतचा म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा हा राष्ट्रीय सभेचा तिसरा कालखंड येतो त्यातील पहिला कालखंड आपण पाहणार आहोत या कालखंडामध्ये कोणत्या पॉइंट्सचा आपण नक्की अभ्यास करायचा आहे ते बघा तर या कालखंडामध्ये आपण नक्की मवाळ कालखंड किंवा नेमस्थानचा कालखंड असं का म्हटलं जातं त्यांची विचारप्रणाली कोणती होती त्याच्यानुसार ब्रिटिशांनी नक्की त्यांचं खरोखर ऐकून काही बदल केलेले होते का त्यानंतर मवाळ कालखंड आहे हा कालखंड अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच पर्यंतचा खरोखर यशस्वी झाला का विचारप्रणालीनुसार म्हणजे मवाळ्यांच्या विचारप्रणालीनुसार नक्की मवाळ्यांची विचारप्रणाली कशी होती या काळातील महत्वपूर्ण जे नेते आहेत त्यांचाही आपण या कालखंडामध्ये अभ्यास करणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर पाहूया मवाळ कालखंड बघा या मवाळ कालखंडाचा कालावधी पण एक परीक्षाने विचारतात पोलिस सारख्या नाही विचारतात तर लक्षात काय ठेवायचं मवाळ कालखंडाचा कालावधी येतो अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच आणि मवाळ कालखंडाला अर्ज विनंत्यांचा कालखंड शिवाय नेमस्तांचा कालखंड अशी ही नावं आहेत तर बघा यालाच काय म्हणतात नेमस्तांचा कालखंड असंही म्हणतात आता हे जे मवाळ विचारवादी नेते होते त्या नेत्यांमध्ये दादाभाई नोरोजी फिरोज मेहता न्यायमूर्ती रानडे कृष्ण गोखले तेलंग यांसारख्या नेत्यांचा समावेश होतो तर याच्यामध्ये ही जे नेते होते यांची विचारप्रणाली नक्की कशी होती ते आपण बघूया जसं बघा ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास हे जे नेते होते यांचा ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता त्यांना असं वाटत होतं की ब्रिटिशांना उगाच विरोध करून आपल्याला काहीही मिळणार नाही त्याच्यापेक्षा आपण ब्रिटिश सत्तेचा आपल्या प्रगतीसाठी उपयोग करून घेऊया त्यांच्या उदारमतवादीपणाचा त्यांच्या त्यांच्या शिक्षित असण्याचा या सर्व गोष्टींचा किंवा त्यांच्या शिक्षण पद्धतीचा आपण आपल्या प्रगतीसाठी उपयोग करून घेऊया आणि त्याच्यामुळे हे जे मवाळ नेते होते त्यांचं भारताला स्वातंत्र्य मिळावं हे जे ध्येय होतं ते काहीसं मागं होतं त्यांना हेच म्हणायचं होतं की ब्रिटिश आहेत ते पूर्णपणे वाईट नाहीत तर त्यांची जी चांगली मतं आहेत चांगल्या गोष्टी आहेत त्यांचा उपयोग आपण आपल्या प्रगतीसाठी करून घ्यावा असं म्हणणं मवाळ नेत्यांचं होतं आणि म्हणूनच ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता त्याच्यानुसार ब्रिटिश आपल्यासाठी चांगल्या गोष्टींचे कायदे करतील वाईट गोष्टी ज्या भारतीय समाजामध्ये रुजल्यात त्या ब्रिटिशांच्या अनेक कायद्यांमुळे नष्ट होतील आपल्या मा मागण्या आता नाही तर थोड्या वेळाने ब्रिटिश मान्य करतील त्याच्यासाठी उगाच त्यांच्या विरोधात जाणं चुकीचं आहे असं मवाळ मत्यांना मवाळ मतवाद्यांना वाटत होतं वात्य। ब्रिटिश काळामुळे आपली प्रगती होऊ शकते असा त्यांना गाढ विश्वास होता ब्रिटिशांचं खूप म्हणजे विशेषतः ब्रिटिशांचं जे शैक्षणिक धोरण होतं त्याचा पगडा या मवाळ नेत्यांवर दिसून येतो आणि त्याच्यासाठी ब्रिटिशांना विरोध न करता चळवळ सनदशीर व नेमस्त मार्गाने चालवणे अर्ज विनंत्या करणे त्यांच्याकडे शिष्टमंडळे पाठवणे या मार्गांवर भर कुणी दिला होता मवाळ मतवाद्यांनी दिला होता तर लक्षात काय ठेवायचं की मवाळ मतवाद्यांनाच नेमस्त नेते असेही म्हणतात आणि यांनी काय म्हणलेलं की सनदशीर आणि नेमस्त मार्गाने आपण ब्रिटिशांकडे जायचं त्याच्यासाठी काय करायचं अर्ज विनंत्या करायचं शिष्टमंडळे पाठवायची आणि ब्रिटिशांकडे आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी त्या मागण्यांचा वारंवार मागोवा घेत ब्रिटिशांकडे पाठलाग करायचा असं त्यांचं म्हणणं होतं पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव असणारे हे नेते होते पाश्चात्य शिक्षणामुळे जीवनामध्ये किती बदल होऊ शकतात हे जाणीव नेत्यांना झाली होती आणि त्याच्यासाठी पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा प्रभाव त्यांच्यावर जा जास्त दिसून आलेला होता आता हे जे नेते होते या नेत्यांनी नक्की ने, ब्रिटिशांकडे कोणत्या मागण्या मांडल्या होत्या ते, ते आपण बघूया जसं ब्रिटिशांचं मूळच धोरण असतो की जे काही मागतील त्यातलं सर्वच्या सर्व काही मंजूर करून घ्यायचं नाही थोडस द्यायचं आणि बाकीचं सगळं नाकारायचं हे धोरण ब्रिटिशांचं होतं मात्र आपण उगाच भांडण करत बसण्यापेक्षा जर आपल्याला सनदशीर मार्गाने एखादी गोष्ट मिळत असेल तर ती आपण मिळवली पाहिजे आणि त्याच्यातून आपण आपली प्रगती केली पाहिजे असं मावाळ्यांचं मत होतं आणि म्हणूनच जरी ब्रिटिशांचं थोडं द्यायचं आणि बाकीचं सगळं नाकारायचं हे धोरण असलं तरी चिकाटीपणाने आपण ब्रिटिशांच्या मागं लागलो तर चार मागण्यांपैकी एकतरी मागणी मान्य होईल असं या मावाळ्या नेत्यांना मानलं वाटायचं आणि म्हणूनच हे वारंवार अर्ज करायचे स्वतःची शिष्टमंडळ ब्रिटिशांकडे पाठवायचे आणि म्हणूनच या का कालखंडाला अर्ज विनंत्यांचा कालखंड असंही संबोधलं जातं तर नक्की ह्या मवाळ नेत्यांच्या ज्या मागण्या होत्या ब्रिटिशांकडे त्या कोणत्या पद्धतीच्या होत्या त्या बघूया जसं जे तुम्ही एमपीसीच्या प्री परीक्षा वगैरे देता त्याच्यात योग्य अयोग्य विधानासाठी तुम्हाला विचारू शकतात त्याच्यामुळे हे माहीत असणं गरजेचं आहे कायदे मंडळातून निवडून येणाऱ्या सभासदांची संख्या वाढवावी ही पहिली मागणी होती दुसरं म्हणजे कायदे मंडळाच्या अधिकारात सुधारणा करावी अधिकार आणखी वाढवावेत भारत मंत्री व भारत मंडळ किंवा त्यांचं जे मंत्रिमंडळ होतं ते रद्द करावं अर्थात हे भारत मंत्री व त्यांचं मंत्रिमंडळ अठराशे सत्तावनच्या उठावानंतर सुरू झालेलं होतं भारतामध्ये आणि हे रद्द करावं असं त्यांचं म्हणणं होतं कायदे मंडळाच्या वर्चस्वाखाली न्यायसंस्था ठेवू नये म्हणजे न्याय संस्थेवर कायदे मंडळाचं वर्चस्व असू नये असं त्यांचं म्हणणं होतं शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक अधिकार द्यावेत जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थांचा जर विकास झाला तर तळागाळातील माणसांचा पटकन विकास होईल असं या मावळ नेत्यांचं म्हणणं होतं तसेच वृत्तपत्रांना स्वातंत्र्य द्यावे जर जनजागृती व्हायची असेल जर चांगले विचार माणसांमध्ये रुजायचे असतील प्रबोधन व्हायचं असेल तर त्याच्यासाठी सर्वाधिक वेगाने सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचं त्यावेळेच साधन होतं ते म्हणजे वृत्तपत्र आणि त्या वृत्तपत्रांवर बंदी ठेवू नये असं मवाळ मतवाद्यांचं म्हणणं होतं आणि ह्यातल्या सर्वच मागण्या काही मवाळ मतवाद्यांच्या ब्रिटिशांनी मान्य केल्या नाहीत मात्र ब्रिटिशांनी अजिबातच काहीच मान्य केलं नाही असंही केलं नाही का मागण्या काहीशा मान्य केल्या मात्र बहुतांश मागण्या ह्या नाकारलेल्या होत्या आणि त्याचंच फळस्वरूप म्हणजे काय की अठराशे ब्याण्णव मध्ये अठराशे ब्याण्णव मध्ये इंडियन कौन्सिल ऍक्ट हा मंजूर करण्यात आला तर लक्षात काय ठेवायचं की इंडियन कौन्सिल ऍक्ट हा मवाळ कालखंडामध्ये मंजूर झालेला ऍक्ट आहे आणि तो कधी मंजूर झाला अठराशे ब्याण्णव मध्ये मग या इंडियन कौन्सिल ऍक्ट मध्ये नक्की काय होतं तर केंद्रीय कायदे मंडळातील जे सदस्य संख्या आहे ती सदस्य संख्या त्यांनी काय वाढवलेली होती म्हणजे इथं कायदे मंडळातील निवडून येणाऱ्या सदस्यां सभासदांची संख्या वाढवावी ती मागणी मात्र ब्रिटिशांनी त्यांची मान्य केलेली होती मात्र हे जरी मान्य केलेलं असलं तरी सुद्धा वार्षिक अंदाजपत्रकावर आता ही दुसरी मागणी कशा म्हणजे दुसरं ह्या कौन्सिल ऍक्टमध्ये जे मंजूर केलेल्या मागण्या होत्या त्याच्यामधले हे दुसरं जे होतं वार्षिक अंदाजपत्रकावर हे जे कायदे मंडळातील लोक का आहेत ते चर्चा करू शकत होते मात्र मतदानाचा अधिकार नव्हता म्हणजे वार्षिक अंदाजपत्रकावर चर्चा करण्याला ओके मात्र त्याच्यावर मतदानाचा अधिकार नव्हता म्हणजे हा जो कायदा आहे इंडियन कौन्सिल ॲक्ट अठराशे ब्याण्णवचा या कायद्यामध्ये फारसे अधिकार दिलेले म्हणजे अधिकार काहीच दिलेले नव्हते फक्त सदस्य संख्या वाढवली सदस्य संख्या वाढवली बोलण्याचा अधिकार आहे मात्र मतदानाचा अधिकार नाही म्हणजे एखादी गोष्ट जर कायमस्वरूपी मंजूर करायची असेल तर त्याच्यासाठी जे मतदान घेतलं जायचं त्यामध्ये मात्र मतदानाचा अधिकार नाही मात्र तुम्ही आमच्या मागण्या तुमच्या मागण्या आम्ही काही अंशी मान्य केल्यात असंही ब्रिटिश लोक दाखवायचे आणि त्याच्यामुळं जे हे जे मवाळून नेते होते त्यांना जाणवलं की हे ब्रिटिश काय करतात काही मागण्या ज्या त्यांच्यासाठी चांगल्या असतील त्या मान्य करतात मात्र महत्त्वाचे अधिकार आपल्याला हे कधीच देत नाहीत आणि त्यामुळंच त्यांनी एकोणीसशे पाचला किती साली एकोणीसशे पाचला वसाहती अंतर्गत स्वराज्याची मागणी कुणी केली होती मवाळांनी केलेली होती तर हे सर्व होतं जे मवाळ नेते होते त्यांची विचारप्रणाली होती त्यांच्या मागण्या कोणत्या नक्की होत्या शिवाय ब्रिटिशांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्यात हे दाखवण्यासाठी मंजूर केलेला ऍक्ट कोणता सांगितला मी तुम्हाला अठराशे ब्याण्णवचा इंडियन कौन्सिल ऍक्ट तर हे झालं पूर्व पार्श्वभूमी मवाळ कालखंडातील आता ह्या मवाळ कालखंडातील जे नेते होते जसं दादाभाई नवरोजे आहेत फिरोजशा मेहता आहेत न्यायमूर्ती रानडे आहेत गोपाळकृष्ण गोखले आहेत यांच्याविषयीची माहिती आपल्याला परीक्षेला विचारतात तर या मवाळा कालखंडातील नेत्यांची जी महत्वपूर्ण माहिती आहे तीही आपण पुढे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे सभेतील महत्वपूर्ण नेत्यांचा अभ्यास करणार आहोत आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक महत्वाचे राष्ट्रीय सभेतील अतिशय प्रभावी आणि विचारपूर्ण पूर्व वागणारं असं एक व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे दादाबाई नोरोजी दादाबाई नोरोजी जी ना जहाल आणि मवाळी यांच्यामध्ये सुवर्ण मध्ये साधणारे नेते असं बोललं जायचं कारण जहाल आणि मवाळ ही विचारप्रणाली कधीच पटली नाही आणि त्याच्यामुळे वारंवार मतप्रवाहांमधील मतभेदांमुळे स्वातंत्र्याची जी दिशा आहे ती कुठलं तरी भरकटली जायची अशा वेळेला दोघांना एकत्रित आणण्याचं काम वेगवेगळ्या विचारप्रवाहांना एकत्रित आणण्याचं काम दादाभाई नोरोजी करायचे आणि म्हणूनच दादाबाई नोरोजींना जहाळ आणि मवाळी यांच्यामध्ये सुवर्ण मध्ये साधणारे नेते असं म्हणायचे त्यांच्या भारतासाठी असणाऱ्या खूप मोठ्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांनाच भारताचे पितामह असे संबोधले जायचं तर या दादाबाई नोरोजी यांचा जन्म चार सप्टेंबर अठराशे ला मुंबई येथे झालेला होता आणि त्यांना भारताचे पितामह हो, असं संबोधलं जायचं हेही लक्षात ठेवा त्यानंतर परीक्षेला वारंवार विचारला गेलेला या प्रश्न होता आहे तो म्हणजे बॉम्बे असोसिएशनची स्थापना अठराशे बावन्न मध्ये दादाभाई नोरोजी यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केलेली के होती त्यानंतर अठराशे त्रेपन्न मध्ये एल्फिन्स्टन्स कॉलेजचे ते पहिले भारतीय प्राध्यापक होते आणि या कॉलेजमध्ये ते गणित हा विषय शिकवत असत प पुढे अठराशे एकसष्ट मध्ये रास्तगोप्तार रास्तगोप्तार यालाच मराठीमध्ये नाव आहे खरी बातमी आणि हे साप्ताहिक होतं म्हणजे आठवड्यातून एकदा निघायचं तर हे साप्ताहिक जनजागृतीसाठी दादाभाई नोरोजी यांनी अठराशे एकसष्ट मध्ये सुरू केलेलं होतं त्यानंतर दादाभाई नोरोजी हे तब्बल तीन वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते आणि त्याच्यामध्ये राष्ट्रीय सभेचे बघा पहिले पारसी अध्यक्ष कोण अनेक वेळेला विचारतात तर ते दादाभाई नोरोजी अठराशे शहाऐंशी मध्ये एकदा दादाबाई नोरोजी राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते त्याचप्रमाणे अठराशे त्र्याण्णव आणि एकोणीशे सहा मध्ये राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते त्याच्यामध्ये मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून हे सांगायचे की राष्ट्रीय सभेचं जे अठराशे शहाऐंशी ला अधिवेशन झालं म्हणजे पहिले राष्ट्रीय सभेचे अधिवेशन पहिलं कुठलं असणार आहे कारण राष्ट्रीय सभेची स्थापना अठराशे ला झाली त्याचे अध्यक्ष कोण होते व्योमेशचंद्र बॅनर्जी आणि ती मुंबईला झालेली होती त्यानंतर अठराशे शहाऐंशी ला दुसरं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालेलं होतं म्हणजे दादाभाई नोरुजी हे राष्ट्रीय सभेच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि पहिले पारसी अध्यक्ष होते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून हे आहे की अठराशे शहाऐंशी ला जे राष्ट्रीय सभेचं दुसरं अधिवेशन झालं होतं ते कोणत्या ठिकाणी झालं होतं हे सांगायचंय मला तुम्ही तर दादाभाई नोरोजी तीन वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष झालेले होते लक्षात काय ठेवायचं शहाऐंशी त्र्याण्णव अठरा अठरा हे कॉमन आहे शहाऐंशी त्र्याण्णव आणि एकोणीसशे सहा तर एकोणीसशे सहा पण महत्वाचं काय बंगालची फाळणी झालेली होती त्यावेळेला आणि त्याच्यामुळं या म्हणजे एकोणीसशे पाचला ला बंगालची फाळणी झाली आणि त्याच्यानंतर इथे एकोणीसशे सहाला ला जे अधिवेशन झाले याच्यामध्ये स्वराज्य हे ध्येय निश्चित करण्यात आलेलं होतं स्वराज्य ची ध्येयाची घोषणा करण्यात आलेली होती आणि त्यामुळे हेही अधिवेशन महत्वाचं आहे तर लक्षात काय ठेवायचं दादाबाई नोरजे एकूण तीन वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते अठराशे शहाऐंशी अठराशे त्र्याण्णव आणि एकोणीसशे सहा त्यानंतर अठराशे ब्याण्णव ते पंच्याण्णव या कालखंडामध्ये फिन्सबरी फिन्सबरी हे इंग्लंडमधील ठिकाण आहे फिन्सबरी या मतदारसंघातून दादाभाई नवरोजी निवडून आले होते पहिले भारतीय होते, होते ते जे इंग्लंडमधील फिन्सबरी या मतदारसंघातून निवडून आलेले होते त्याच्यामुळे हेही महत्वाचं आहे एकोणीशे सहा मध्ये कोलकाता म्हणजे एकोणीसशे सहाचं हे जे अधिवेशन आहे हे कुठं होतं कोलकाता अधिवेशन आणि याच्यामध्ये स्वराज हे ध्येय घोषित करण्यात आलेलं होतं कारण आधी काय झालेली होती बंगालची फाणी झालेली होती आणि ब्रिटिश ह्या आपल्या मागण्या कुठेही मान्य करणार नाही स्वतःचा स्वार्थ नेहमी बघणार ता हे लक्षात आले होते फाणीमुळे आणि त्याच्यामुळे एकोणीसशे सहाला ला जे कोलकाता येथे अधिवेशन झालेलं होतं त्याच्यामध्ये स्वराज्य हे ध्येय घोषित करण्यात आलेलं होतं त्यानंतर मी तुम्हाला आधीच सांगितलं की दादाबाई नोरोजी यांना जहाल व मवाळ यांच्यामध्ये सुवर्ण मध्ये साधणारे नेते असं संबोधलं जायचं कारण दोन वेगवेगळे मतप्रवाह आणि ते मतप्रवाह एकत्रित येणं हे अशक्य होतं स्वातंत्र्याची दिशा भरकटली जाऊ नये याच्यासाठी काळजी घेऊन दादाबाई नोरोजी सामंजस्याचे भूमिका घ्यायचे आणि सगळ्यांना एकत्रित आणून भारतीय स्वातंत्र्याची कशी वाटचाल करायची स्वातंत्र्यासाठी याच्यासाठी वेगवेगळ्या योजनांची आखणी नेहमी करायचे आणि म्हणूनच त्यांना जहाल आणि मवाळी यांच्यामध्ये सुवर्णमध्ये साधणारे नेते असं बोललं जायचं तसेच त्यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक हा प्रश्न पोलीस परीक्षेला कितीतरी वेळाला येऊन गेलाय भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणाला संबोधतात तर दादाबाई नोरोजी यांना संबोधतात आणि भारतीय अर्थशास्त्राशी संबंधित त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला होता अठराशे मध्ये आणि त्या ग्रंथाचं नाव होतं पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया याच्यामध्ये त्यांनी सिद्धांत मांडलेला होता तोही परीक्षेला अनेक वेळेला विचारतात त्याला लुटीचा सिद्धांत किंवा ड्रेन थिअरी असं म्हणतात तर भारतीय अर्थशास्त्राशी संबंधित ब्रिटिशांनी कशा पद्धतीने भारताची लूट केली भारतातील माल स्व कच्चा माल लिहिला स्वतःच्या देशामध्ये तयार केला आणि तोच माल आणून आपल्या देशामध्ये कशा पद्धतीने विकला शेजारच्या कंट्रीजना कशा पद्धतीने विकला कशा पद्धतीने व्यापार केला आणि भारताची कशा पद्धतीने शोषण आणि लूट केली या सर्वाशी संबंधित जी माहिती आहे ती पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या, या ग्रंथामध्ये लिहिलेली दिसते तर अनेक वेळेला परीक्षेला विचारतात की पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणाचा तर तो आहे दादाभाई नोरोजींचा त्याचा विषय काय आहे तर अर्थशास्त्राशी संबंधित हा ग्रंथ आहे अठराशे त्र्याहत्तर मध्ये हा ग्रंथ लिहिलेला होता या ग्रंथातील सिद्धांताला काय बोलतात लुटीचा सिद्धांत किंवा ड्रेन थिअरी किंवा त्याचं आणखी एक दुसरं नाव आहे आर्थिक निसरणाचा सिद्धांत काय म्हणतात आर्थिक निसरणाचा सिद्धांत आर्थिक निसरणाचा सिद्धांत हे सुद्धा अनेक वेळेला पोलीस सारखे एक्झॅम्स असतील एक्झाम्स असतील यांना येऊन गेलेलं आहे आणि म्हणूनच दादाभाई नोरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक असं म्हणतात तर भारतीय हिंदी अर्थशास्त्राचा पाया घालणारे असं कुणाला संबोधतात ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे तर पुढचे नेते आहेत मवाळ कालखंडातील महत्वपूर्ण ते म्हणजे न्यायमूर्ती रानडे अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस मध्ये न्याय न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म झाला निफाड नाशिक म्हणजे महाराष्ट्रमध्ये निफाड नाशिक या ठिकाणी दादाबाई नोरुजी सॉरी न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म झाला आणि त्यांच्यातील महत्वाच्या गोष्टी इथे मी लिहिलेल्या आहेत अगदी सोप्या भाषेमध्ये अठराशे पासष्ट मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना त्यांनी पुण्यामध्ये केलेली होती अठराशे मध्ये प्रार्थना समाजाच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतलेला होता प्रार्थना समाजाचं जे एक महत्वाचं वैशिष्ट्य होतं किंवा प्रार्थना समाजाची विचारप्रणाली होती की एकेश्वर एकेश्वरवाद एकेश्वर एकच ईश्वर एक आहे असं प्रार्थना समाजाचं म्हणणं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी एकेश्वर निष्ठांची कैफियत हा एक निबंध लिहिलेला होता ही त्यांच्या साहित्य संपदामध्ये असणार तर एकेश्वर निष्ठांची कैफियत हे जे प्रार्थना समाज आहे त्या प्रार्थना समाजाच्या प्रचारार्थ लिहिलेल्या निबंध आहे अठराशे सत्तर मध्ये त्यांनी सार्वजनिक सभेच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतलेला होता तर अठराशे सत्याऐंशी मध्ये भारतीय सामाजिक परिषदेची त्यांनी स्थापना केलेली होती अठराशे मध्ये डेक्कन सभेची स्थापना केलेली होती आता ह्याच्यामध्ये बघा पण अनेक जण फसतात की बघा अठराशे त्र्याण्णव मध्ये डेक्कन सभा आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी असं पण आहे तर डेक्कन डेक्कन नुसतं असतं त्याच्यामुळे तुम्ही गडबडून जायचं नाही तर डेक्कन सभेची स्थापना अठराशे त्र्याण्णव मध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी केलेली होती हे लक्षात ठेवायचं आहे तर अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही लोकमान्य टिळकांनी केलेली होती त्यामुळं डेक्कन एज्युकेशन सोसायटी म्हणलं की लोकमान्य टिळक लक्षात ठेवायचे आणि डेक्कन सभा म्हटलं की न्यायमूर्ती रानडे लक्षात ठेवायचे तर हे लक्षात ठेवा त्यानंतर त्यांची जी साहित्य संपदा होती त्याच्या महत्वाचं म्हणजे आतापर्यंत पोलिसारखे एक्झाम असतील तलाठी एक्झाम्स असतील मराठी सत्तेचा उदय हे ग्रंथाचं नाव विचारलेलं दिसून येतं तर मराठी सत्तेचा उदय एकेश्वर निष्ठांची कैफियत एस 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 एच इंडियन इकॉनॉमिक्स हा जो ग्रंथ आहे हा अर्थशास्त्रावरचा ग्रंथ आहे हिंदी अर्थशास्त्राचा पाया रचणारे असं न्यायमूर्ती रानडे यांना संबोधतात तर भारतीय अर्थशास्त्राचे जन कुणाला म्हणतात दादाबाई नोरोजी यांना म्हणतात आणि हिंदी अर्थशास्त्राचा पाया रचणारे कुणाला म्हणतात न्यायमूर्ती रानडे यांना म्हणतात तर अशा पद्धतीने आपण जे मवाळ कालखंडातील महत्वपूर्ण नेते आहेत त्यांची माहिती बघितलेली आहे ले ले या जहाल कालखंडामध्ये पहिला आपण जो बघितलेला आहे मवाळ कालखंड तर मवाळ जो कालखंडातील जे नेते होते त्यांना नेमस्थ नेते असं बोलायचे कि इंग्रजांना विरोध न करता इंग्रजांशी मित जुळतं घेत त्या इंग्रजांच्या ज्या चांगल्या पद्धती आहेत त्या स्वीकारायच्या आणि आपली प्रगती करून घ्यायची या पद्धतीची विचारसरणी ही मवाळांची होती मात्र इंग्रजांचं जे धोरण होतं की थोडंसंच ऐकायचं आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या मान्य करायच्या नाहीत कधी म्हणजे थोड्याशाच मान्य करायच्या आणि बाकीच्या गोष्टी मान्य करायच्या नाहीत मवाळ भरपूर मागण्या ब्रिटिशांकडे मांडायचे आणि त्यातली एखाद दुसरी मागणी जर ब्रिटिशांनी मान्य केली तर मवाळांना असं वाटायचं की ब्रिटिश आपलं ऐकतात असं वाटायचं मात्र ज्या वेळेला एकोणीसशे पाचला ला म्हणजे इथं तुम्ही बघितलं एकोणीसशे पाचला ला बंगालची फाणी झाली त्यावेळेला ब्रिटिशांची खरीखुरी जी इमेज आहे ती मवाळांसमोर आली त्यांना कळलं की ब्रिटिश जसं वागतात तसं नाही ते स्वतःचा स्वार्थ नेहमी बघतात आणि त्याच्यासाठी आपण आपल्याला जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य मिळवून उपयोग नाही केवळ ब्रिटिशांच्या धोरणांचा विचार करून आपली प्रगती होईल असाही विचार करून उपयोग नाही हे मवाळांना थोडीशी का होईना जाणीव झाली होती मात्र त्याचबरोबर मवाळांच्या बरोबर काम करणारे इतर जे तरुण वर्ग होते त्यांना ही मवाळांची विचारसरणी अजिबातच मान्य नव्हती कारण ब्रिटिशांनी जी धोरणं अवलंबलेली होती भारतीयांबरोबर ते धोरणं चुकीचे आहेत हे पटायला लागलेलं होतं अर्थात काही अंशी मावाळांनाही पटायला लागलेलं होतं मात्र जो तरुण वर्ग होता जो तडफदार विचारांचा होता परखड विचारांचा होता त्यांना हे अजिबात पटत नव्हतं आणि त्याच्यासाठी विरोध करणं गरजेचं आहे आणि त्यातूनच निर्माण झाली ती जहाल विचार प्रणाली आता बघा नक्की जहाल विचार प्रणाली निर्माण होण्यामागे काही पॉइंट्स महत्वाचे आहे ते महत्वाचे पॉइंट्स मी इथे लिहिलेले आहेत तर त्यातले महत्वाचे पॉइंट्स काय की ब्रिटिश दाजिण्या नेमस्थांचा मार्ग पटला नाही ब्रिटिश दारजिण्या म्हणजे आपल्यातले जर मते आपण बघितलेले आहेत न्यायमूर्ती रानडे आहेत फिरोजशाह मेहता आहेत दादाबाई नोरोजे आहेत हे महत्वाचे आपण मवाळ नेते बघितले म्हणजे त्यांना ब्रिटिशच आपलेसे होते का तर ब्रिटिश आपलेसे नव्हते ब्रिटिशांची जी विचार प्रणाली होती त्यांची जी कार्यपद्धती होती त्यांची जी शिक्षण पद्धती होती ती शिक्षण पद्धती भारतासाठी जास्त उपयोग्य आहे भारताचा विकास करण्यासाठी योग्य आहे असं मवाळ नेत्यांना वाटत होतं आणि म्हणूनच त्यांना ब्रिटिश दार्जिणी बोललं जायचं ब्रिटिशांशी लढत राहण्यापेक्षा आणि स्वतःचं नुकसान करून घेण्यापेक्षा सनदशीर मार्गाने अर्ज विनंत्या या मार्गाने आपण ब्रिटिशांना आप ब्रिटिशांकडून आपली कामं करून घेतली पाहिजेत असं मवाळ नेत्यांना वाटत होतं आणि म्हणून त्यांना नेमस्त बोललं जायचं तर तो मार्ग अजिबातच पटला नव्हता जहालमतवाद्यांना शिवाय जी एकोणीसशे पाच ला जी बंगालची फाळणी बंगाल फाळणी जहाल विचार अधिक प्रभावीपणे आणि परखडपणे समाजापुढे व्यक्त होण्यासाठी कारणीभूत ठरली होती ती म्हणजे बंगालची फाळणी आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये समाजातून जहा मवाळांना विरोध व्हायला लागला आणि त्यातूनच एक प्रभावीपणे एक धगधग त्या अग्निज्वालेसारखी जी निर्माण झाली ती जहाल मत प्रणाली आणि या जहाल मत प्रणालीमध्ये प्रमुख होते ते लोकमान्य टिळक आता या जहाल मत प्रणालीचं नक्की म्हणणं काय होतं त्यांचं ते बघूया जसं राष्ट्रीय शिक्षणाला प्राधान्य द्यावं जे मवाळांचं म्हणणं काय होतं की ब्रिटिशांची जे इंग्रजी शिक्षण पद्धत आहे ती आपण अवलंबली तर आपला जास्त विकास होऊ शकतो असं म्हणणं होतं तर त्याच्याऐवजी आपण आपलं राष्ट्रीय शिक्षण आपली प्रणाली निर्माण करू आणि आपल्या देशातील मुलांना राष्ट्रीय शिक्षण देऊ त्याला प्राधान्य दिलं तर आपण लवकर स्वावलंबी होऊ शकू असं वाटत होतं शिवाय प्रखर राष्ट्रवाद जागृत करावा प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये राष्ट्राविषयी आपुलकीची भावना निर्माण करून प्रखर राष्ट्रवाद जागृत करावा असं जहालांचं म्हणणं होतं स्वदेशीचा पुरस्कार करावा ब्रिटिश आपल्याकडून कच्चा माल न्यायचे त्यांच्या देशामध्ये जाऊन पक्का माल तयार करायचे आणि तोच माल आपल्याला विकायचे मग असा परदेशी माल घ्याच का तर आपण आपला स्वदेशी जे आहे त्याचा पुरस्कार करायचा मग आपल्या शाळा असतील स्वदेशी माल असेल ज्या गोष्टी असतील त्या स्वदेशीचा पुरस्कार करायचा स्वतः बनवलेल्या गोष्टींचा पुरस्कार करायचा त्यानंतर ही जी चळवळ आहे ती जनसामान्यापर्यंत पोहोचवायची आणि ब्रिटिशांना आपलं एकी आणि सामर्थ्य दाखवून द्यायचं कारण एकी आणि सामर्थ्य दाखवलं नाही म्हणूनच आपण अख्खा भारतभर अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला मात्र आपण जिंकू शकलो नाही ब्रिटिशच मुठभोर होते ते जिंकले कारण आपल्यामध्ये एकेने सामर्थ्य नव्हतं तर हे एकेने सामर्थ्य आपण ब्रिटिशांना दाखवून दिलं पाहिजे असं जहाल मतवाद्यांना वाटत होतं आणि या जहाल मतवाद्यांमधले महत्वाचे नेते होते ते म्हणजे लोकमान्य टिळक बिपिन चंद्रपाल लाला लजपतराय यांनाच लाल बाल पाल त्रयी असं बोलायचे तर लाल बाल पाल त्रयी म्हणजे लाल म्हणजे लाला लजपतराय बाल म्हणजे बिपिन चंद्रपाल आणि लाल बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक लाल म्हणजे लाला लजपत राय बाल म्हणजे बाळ गंग बा, गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल आणि त्याच्यामध्ये आणखीन एक होते ते म्हणजे अरविंद घोष अशा पद्धतीचे हे सर्व नेते होते तर लाल बाल पाल या तीन त्रयींना फार महत्व होतं आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक महत्व होतं ते लोकमान्य टिळकांना लोकमान्य टिळकांचा आपण ह्याच्यानंतर वेगळा असा स्वतंत्रपणे अभ्यास करणार आहोत तर ही जी जहाल मत प्रणाली आहे तर या जहाल मत प्रणालीची नक्की जी प्रभावी वाटचाल होती ती कशा पद्धतीने झाली ते इथं आपण बघूया जहाल मतवाद्यांनी अमृत बजार पत्रिका हे बंगाल प्रांतामध्ये चालवलेलं एक मुखपत्र होतं तर मुखपत्र हे पत्र मुखपत्र जहालवाद्यांनी चालवलं होतं बंगाल प्रांतामध्ये जनतेच्या जागृतीसाठी राष्ट्रवाद जागृत व्हावा यासाठी त्यांनी बंगाल प्रांतामध्ये अमृत बजार पत्रिका हे वृत्तपत्र चालवलं होतं किंवा हे मुखपत्र चालवलं होतं त्याच्यामध्ये जहाला मतप्रणाली आणखी विकसित होण्यासाठी कारणीभूत ठरलेली होती ती बंगालची फाणी आणि या बंगालच्या फाणीच्या अनेक तारखा आपल्याला परीक्षेला विचारलेल्या दिसून येतात त्याच्यामध्ये सात जुलै एकोणीसशे पाच ला बंगालच्या फाणीची घोषणा केली गेली अर्थात जे पुढे एमपीसी प्री चा वगैरे अभ्यास करत असतील त्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्वाचं आहे काय लक्ष ठेवायचं की सात जुलै एकोणीसशे पाच ला बंगालची फाणी केली गे गेली आणि या बंगालच्या सॉरी बंगालच्या फाळणीची घोषणा दिली गेली सात जुलै एकोणीसशे पाच ला बंगालच्या फाडीची घोषणा केली गेली आणि ती घोषणा बंगालमध्ये नाही केली गेली तर हिमाचल प्रदेश सिमला येथे ब्रिटिशांनी बंगालच्या फाळणीची काय केली होती घोषणा केली होती सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच ला प्रत्यक्षात बंगालच्या फाळणीची काय झाली होती अंमलबजावणी झाली होती तर सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच ला राष्ट्रीय शोक दिवस आणि मु दुखवटा दिन म्हणून भारतीय जनतेने हा दिवस म्हणजे ज्या दिवशी बंगालची फाळणी झाली त्या दिवसालाच भारतीय जनतेने राष्ट्रीय शोक दिवस किंवा दुखवटा दिवस म्हणून काय केलं होतं घोषित केलं होतं आणि म्हणजे इथं दोन गोष्टी लक्षात ठेवायचे सात जुलै एकोणीसशे पाच ला बंगालच्या फाणीची घोषणा आणि सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच ला प्रत्यक्षात बंगालच्या फाणीची अंमलबजावणी झालेली होती आणि बंगालच्या फाळणीची घोषणा ही हिमाचल प्रदेश सिमला येथे करण्यात आलेली होती हे लक्षात ठेवायचं ही जे बंगालची फाळणी झालेली होती त्यालाच एक उत्तर देण्यासाठी जे आंदोलन भारतामध्ये भडकलं ते होतं वंगभंग आंदोलन तर वंगभंग आंदोलन हे बंगालच्या फायणीशी रिलेटेड आहे हे, हे लक्षात ठेवा वंगभंग आंदोलनाला सुरुवात केव्हा झाली सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच ला वंगभंग आंदोलनाला सुरुवात झालेली होती आणि ह्याच्यामधले प्रमुख नेते होते ते सुरेंद्रनाथ बॅनर्जी आनंद मोहन बोस रवींद्रनाथ टागोर हे त्याच्यामधले महत्वाचे नेते होते आणि याच्यामध्ये बघा स्वदेशीचा पुरस्कार परकीय मालावर बहिष्कार हे त्याच्यामध्ये ठरलेल म्हणजे वंगभंग आंदोलनामध्ये नक्की कोणत्या गोष्टी घडल्या होत्या हे आपण इथं शॉर्टकट लिहिलेलं आहे तर याच्यामध्ये वंदे मातरम हे जे आनंद मठ या कादंबरीतले वंदे मातरम हे शब्द आहेत ते सर्वजण वापरत होते आणि वंदे मातरमच्या घोषणा देत होते आणि म्हणूनच यावेळेला वंदे मातरम हे शब्द परवलीचे ठरले होते असे म्हणलेले शिवाय आपण आपल्या देशाचं आपल्या बंधू भावंडांचं आपल्या बहिणींचं सर्वांचं रक्षण या ब्रिटिशांपासून करणार आहोत आणि म्हणून ऐक्याचं प्रतीक म्हणून त्यावेळेला रक्षाबंधन साजरं केलं गेलं हे लक्षात ठेवायचं तर तुम्हाला जे ज्या एम पी प्री परीक्षा असतात त्यावेळेला तुम्हाला योग्य अयोग्य विधानासाठी विचारलं जातं तर रक्षाबंधन कोणत्या आंदोलनामध्ये साजरं केलं गेलं तर वंगभंग आंदोलनामध्ये वंगभंग आंदोलन हे कशाची प्रचिती होती तर बंगालची फाणी झाली आणि त्याला विरोध करण्यासाठी भारतीयांनी केलेलं जे आंदोलन होतं ते वंगभंग आंदोलन होतं आणि त्या आंदोलनामध्ये ऐक्याचं प्रतीक सगळ्यांना संरक्षणाची एक हमी देणारं असं प्रतीक म्हणून जे साजरं केलं गेलं होतं ते होतं रक्षाबंधन तर बंगाल याचमध्ये स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी स्वदेशीचं महत्व लोकांना पटवून देण्यासाठी बंगाल पे केमिकल्स या कारखान्याची उभारणी केली गेली हा औषधांचा कारखाना होता कशाचा होता औषधांचा कारखाना होता आणि तो प्रफुल्लचंद्र रे यांनी औषधांचा कारखाना सुरू केला होता बंगालमध्ये आणि त्याचं नाव काय ठेवलेलं होतं बंगाल केमिकल्स तर लक्षात काय ठेवायचं बंगाल केमिकल्स हा औषधांचा कारखाना आहे सुरू करणारे कोण होते प्रफुल्लचंद्र रे आणि त्यांनी बंगालमध्ये हा कारखाना स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी एक प्रतिकात्मक म्हणून सुरू केलेला होता त्यानंतर हे जे आहे स्वराज्य स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण ही चतुरसूत्रे आहे ही लोकमान्य टिळकांनी भारतीय जनतेला सांगितलेली होती स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य स्वदेशी स्वतःच्या देशामध्ये जे असेल मग शिक्षण असू दे कुठल्याही वस्तू असू दे त्या स्वदेशीच खरेदी करू बहिष्कार म्हणजे परकीय मालावर काय करायचं आहे बहिष्कार टाकायचा आहे राष्ट्रीय शिक्षण परकीय शिक्षणापेक्षा स्वतःच्या राष्ट्रामधल्या शिक्षणाचा स्वीकार करायचा आहे अशा या चतुरसूत्री ही चतुरसूत्री आपल्याला अनेक वेळेला परीक्षेला विचारतात तर चतुरसूत्री कुठली लक्षात ठेवायची स्वराज्य स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण ही चतुरसूत्री कोणी सुचवलेली होती तर लोकमान्य टिळकांनी सुचवलेली होती आणि कोणत्या आंदोलनामध्ये सुचवलेली होती तर वंगभंग आंदोलनामध्ये आणि वंगभंग आंदोलन कधी झालं होतं सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच आणि वंगभंग आंदोलन का झालं होतं तर बंगालची फाळणी झाली होती आणि त्याला विरोध करण्यासाठी भारतीयांनी जे आंदोलन केलं होतं त्यालाच वंगभंग आंदोलन असं म्हणतात हे लक्ष ठेवायचं हे सर्व बघता म्हणजे एवढं सगळं भारतामध्ये चाललेलं असताना ब्रिटिश थोडंफार भारतीयांच्या बाजूने पण वागणं आम्ही भारतीयांचा विचार करतोय हे दाखवण्यासाठी बारा डिसेंबर एकोणीसशे अकरा लक्षात काय तारीख ठेवायची बारा डिसेंबर एकोणीसशे अकरा ला बंगालची फाळणी रद्द करण्यात आली आणि ही रद्द करण्यासाठी आता इथं दोन नावं लिहिली आहेत बघा मी हार्डिक्स आणि दुसरं लिहिलंय पंचम जॉर्ज तर हार्डिक्स हे नाव लिहिले ह्याला कारण काय की बंगालची फाळणीची रद्द झाली ही घोषणा हार्डिक्स हे करण्यासाठी हार्डिक्सने दिल्ली येथे एक सभा बोलवली होती आणि या दिल्लीच्या सभामध्ये पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द झाली हे घोषित केलं तर लक्षात काय ठेवायचं बारा डिसेंबर एकोणीसशे अकराला ला बंगालची फाळणी रद्द केली गेली आणि ही बंगालची फाळणी रद्द झाली ही घोषणा पंचम जॉर्ज यांनी केली कुठं केली तर दिल्ली येथे लॉर्ड हार्डिक्स यांनी जी सभा बोलवली होती त्या सभेमध्ये बंगालची फाळणी रद्द झाली अशी घोषणा कोणी केली होती पंचम जॉर्ज यांनी केलेली होती मग हे आता आपण का अभ्यासलय जहाल कालखंडामध्ये तर जहाल कालखंडामध्ये हे याच्यासाठी अभ्यासलय की जे ब्रिटिशांचं ब्रिटिशांना सपोर्ट करणारे जे मवाळ मतवादी होते त्यां तेन, त्यांचं पण धोरण केव्हा बदललं ज्यावेळेला ब्रिटिशांनी बंगालची फाहणी केली आणि त्याच्यामुळे उद्विग्न झालेले जे भारतीय होते त्याच्यातून निर्माण झाली ती जहाल मत प्रणाली आणि जहाल मत प्रणालीतून निर्माण झालेलं होतं बंगालच्या फाहणीला विरोध करणारं वंगभंग आंदोलन आणि या वंगभंग आंदोलनामध्ये नक्की काय काय केलं गेलं हेचे प्रश्न आपल्याला परीक्षेला असतात आणि म्हणून आपण जहाल मत प्रणालीचा अभ्यास करत असताना या वंगभंग आंदोलनाचाही अभ्यास केलेला आहे तर ही जी जहाल मत प्रणाली आहे ती एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस पर्यंतची आहे मग ही एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस पर्यंतचे असा कालखंड दिलेला आहे एक ते एकोणीसशे पाच का ला, एक ला बंगालची फाळणी झालेली होती आणि त्याच्यामुळे जहाल मतप्रणाली ही अधिक परफळ परखडपणे अधिक तीव्रतेने भारतीयांसाठी एक राष्ट्र राष्ट्राविषयी विचार करणारा एक मोठा विचार घेऊन आलेली होती एकोणीसशे पाच एक ला आणि त्याला कारण ठरलं होतं ती बंगालची फाणी त्याचं एंडिंग एकोणीसशे वीस ला ह्यासाठी ठेवले की एकोणीसशे वीस ला लोकमान्य टिळकांचा काय झालेला होता मृत्यू झालेला होता आणि त्यामुळे जहाल कालखंडातील हे अतिशय प्रभावी लोकांसाठी वाढणार वाटणार असं नेतृत्व तिथं संपलेलं होतं आणि म्हणूनच एकोणीसशे वीस ला जहाल कालखंड संपतो असं दिलेलं आहे आणि नंतर गांधीयुग चालू होतं तर आता आपण काय बघणार आहोत या जहाल कालखंडातील सर्वाधिक प्रभावी असणारं नेतृत्व म्हणजे कोण आहे लोकमान्य टिळक त्यांची माहिती बघणार आहोत सर्वाधिक महत्वपूर्ण परखड बोलणारे असे जे नेते होते ते होते लोकमान्य टिळक त्यांची माहिती आपण पुढं बघणार आहोत तर बघा लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असं बोललं जायचं सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असं संबोधलेलं होतं कारण लोकमान्य टिळक हे अतिशय परखड असं व्यक्तिमत्व होतं त्यांच्या या स्वभावामुळेच ते राष्ट्रीय सभेचे एकदाही अध्यक्ष झाले नव्हते त्यामुळे जर तुम्हाला प्रश्न असेल की राष्ट्रीय सभेचे एकदाही अध्यक्ष न झालेले कोण ट्रक। हो तर ते होते लोकमान्य टिळक लोकमान्य टिळकांविषयी बघूया त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन मध्ये रत्नागिरी चिखली या गावी झालेला होता आणि त्यांचं सर्व शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढची जी महत्वपूर्ण कारकिर्द आहे ती आपण लिहिलेली आहे जसं बघा अठराशे मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना पुणे येथे केलेली होती तसेच अठराशे एक्क्याऐंशी मध्ये केसरी हे वृत्तपत्र केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्र टिळकांनी सुरू केली मात्र केसरी हे मराठी भाषेतील वृत्तपत्र आहे तर मराठा हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेलं होतं केसरी या वृत्तपत्राचे आगरकर हे संपादक होते तर मराठा या वृत्तपत्राचे स्वतः लोकमान्य टिळक हे संपादक होते तर लक्षात काय ठेवायचं की अठराशे एक्क्याऐंशी मध्ये लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्र सुरू केली त्यातील केसरी या वृत्तपत्राचे संपादक आगरकर हे होते तर मराठा या वृत्तपत्राचे संपादक लोकमान्य टिळक होते केसरी हे वृत्तपत्र मराठी भाषेतील होतं आणि मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेतील होतं हेही लक्षात ठेवायचं अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची त्यांनी स्थापना केलेली होती त्यानंतर अठराशे पंच्याऐंशी मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केलेली होती अठराशे नव्वद मध्ये प्रत्यक्षाने राष्ट्रीय सभेच्या सभेमध्ये च्या त्यांनी सहभाग घ्यायला सुरुवात केलेली होती अठराशे त्र्याण्णव मध्ये गणेशोत्सवास सुरुवात केली होती आणि ती सुद्धा विंचूरकर वाडा पुणे येथे अर्थात गणेशोत्सव किंवा शिवजयंती हे दोन्ही उत्सव सुरू करण्यामागे एकच मेन उद्देश होता की लोकांच्या मध्ये जनजागृती झाली पाहिजे लोकजागृती झाली पाहिजे राष्ट्रभावना वाढीस लागली पाहिजे आणि भारतीय स्वातंत्र्याचा मार्ग सुकर झाला पाहिजे हा त्यामागचा उद्देश असल्यामुळे त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती यांसारखे उत्सव सुरू केलेले होते त्यानंतर बघा अठराशे सत्त्याण्णव मध्ये राजद्रोहाचा खटला त्यांच्यावर दाखल झालेला होता या राजद्रोहाच्या खटल्याविषयी अनेक प्रश्न विचारले जातात आपल्याला त्याच्यामुळे जा त्याची थोडीशी विस्तारित माहिती आपण पुढं बघणार आहोत तर लक्षात काय ठेवायचं की अठराशे मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा खटला दाखल झाला होता हा भारतातला पहिला राजद्रोहाचा खटला होता हेही लक्षात ठेवा तर नक्की हा राजद्रोहाचा खटला म्हणजे होता काय ते बघायचं आहे तर हा खटला साल होता अठराशे सत्त्याण्णव आणि हा खटला करण्यामागे कारण होतं ते म्हणजे प्ले कमिशनर रॅडची हत्येचे समर्थन केलेले होते आता समर्थन केले म्हणजे नक्की काय केले होते तर मुळात प्लेग कमिशनर रॅड यांची हत्या करण्याचं कारण काय ती कुणी केली होती आणि टिळकांनी समर्थन का केलं होतं या गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे तर त्यावेळेला पुण्यामध्ये हे जे प्लेग कमिशनर रॅड होते ते त्यावेळेला पुण्यामध्ये म्हणजे अठराशे सत्त्याण्णव दरम्यान पुण्यामध्ये प्लेग ची साथ पसरलेली होती त्यावेळेला तिथले कमिशनर होते रॅड आणि त्यांचं पूर्ण नाव होतं वॉल्टर चार्ल्स रॅड हे काय होते पुण्यामध्ये प्लेग चे कमिशनर होते आणि त्याच वेळेला पुण्याचे कर्नल होते चार्ल्स इगस्ट इगटन आयस्टर हे पुण्याचे कर्नल होते आता हे दोघे पुण्यामध्ये काम करणारे व्यक्ती होते हे प्ले कमिशनर जे रॅड आहेत त्यांची हत्या पुण्यामध्ये गणेश खिंड येथे झालेली होती आणि ही हत्या करणारे लोकमनी टिळक नव्हते तर ही हत्या करणाऱ्यामध्ये जे समाविष्ट एकूण चार जण होते त्याच्यामध्ये तिघ जण होते ते चाफेकर बंधू मग चाफेकर बंधू म्हणजे कोण तर दामोदर बाळकृष्ण आणि वासुदेव हे तिघ जण या हत्येमध्ये समाविष्ट होते आणि त्यांच्याबरोबर त्यांना सहकार्य करण्यासाठी महादेव रानडे ही या हत्येमध्ये सहभागी होते त्यामुळे आपल्याला इतिहासामध्ये वाचायला मिळतं की प्लेग कमिशनर रॅडची हत्या कुणी केली तर चाफेकर बंधूंनी केली तर चाफेकर बंधू म्हणजे नक्की कोण तर दामोदर हरी चाफेकर बाळकृष्ण हरी चाफेकर आणि वासुदेव हरी चाफेकर हे तीन बंधू या हत्येमध्ये समाविष्ट होते तसेच महादेव रानडे हेही या हत्येमध्ये समाविष्ट होते या तीन बंधूंपैकी जे चाफेकर बंधू आहेत त्यांनी जो एक षंड म्हणून कविता लिहिली होती ही षंड कविता कशावर लिहिली होती तर अठराशे सत्त्याण्णव मध्ये शिवराज्याभिषेकाच्या दिनी जी प्रवृत्ती आहे लोकांची प्रवृत्ती एखादी गोष्ट अन्यायकारक बघत असताना सुद्धा त्याच्याकडे बघण्याची जी लोकांची प्रवृत्ती होती त्या प्रवृत्तीवर आधारित त्यांनी एक कविता लिहिलेली होती चाफेकर बंधुनी शंढ आणि ही कविता केसरी या त्यांच्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केली होती लोकमान्य टिळकांनी आणि त्याच्यामुळे लोकमान्य टिळकांनी इनडायरेक्टलीपणे या हत्येचं समर्थनच केलंय असं समजून लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला हा खटला आय पी सी कलम एकशे चोवीस ए यानुसार दीड वर्षाची शिक्षा टिळकांना ठोठवली गेली होती आणि हे जे खटला झाला याच वकील पत्र वकील मोहम्मद अली जीना यांनी घेतलेलं लो होतं लोकमान्य टिळकांचं हे लक्षात ठेवा आणि हा खटला भारतातील पहिला राजद्रोहाचा खटला मानला जातो एकोणीसशे आठ मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली मंडाले म्हणजेच ब्रह्मदेश त्याला आता आपण म्यानमार असं म्हणतो येथील तुरुंगामध्ये लोकमान्य टिळकांची रवानगी केली गेली त्यालाच काळ्या शिक्षा असं पण संबोधतात आणि टिळकांनी याच तुरुंगामध्ये गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला होता तर ही आहे भा कशाची लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा जो खटला केला गेला, -गेला त्याची शॉर्टकट असणारी माहिती तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही हे पॉइंट पुस्तकामध्ये किंवा नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या कारण याच्यावर अनेक प्रश्न येऊन जातात कोणते तर प्लॅक कमिशनर कमिशनरची हत्या करणारे कोण विचारतात दुसरं म्हणजे पुण्यामध्ये प्लेगची साथ किती साली पसरली होती हेही विचारतात त्यानंतर लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा आरोप किती साली ठेवण्यात आला त्यानंतर कोणत्या तुरुंगात पाठवण्यात आलं लोकमान्य ठिकाणी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला हे प्रश्न वारंवार परीक्षेला येऊन गेलेत त्याच्यामुळे ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे पुढचं आपण बघूया जसं बघा इथं आता आपण कुठंपर्यंत घेतलेलं की राजद्रोहाच्या अठराशे सत्त्याण्णवच्या राजद्रोहाच्या खटल्यापर्यंत माहिती बघितलेली आहे ही जी माहिती आहे ही मी कालानुक्रमे ह्याच्यासाठी दिली आहे की जेणेकरून तुम्हाला कालानुक्रमे लक्षात ठेवायला प्रॉब्लेम येतो तर हे जर अशा टाईपने तुम्ही नोट्स काढलेल्या असतील तर त्या त्याच्यावर नजर फिरवली वारंवार तर हे शंभर टक्के कालानुक्रमे तुमच्या लक्षात राहतं तर त्यानंतर बघा एकोणीसशे आठमध्ये मध्ये मंडालेच्या तुरुंगामध्ये लोकमान्य ठिकाणची रवानगी झाली आणि तिथेच त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला होता त्यानंतर लोकमान्य टिळक होमरुल ही संबंधित होते तर होमरुल चळवळ म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये येतात त्या म्हणजे अॅनिबेजन तर अं भारतामध्ये जी रूल चळवळ आहे ज्यालाच स्वराज्य संघ असं म्हणतात स्वतःचं राज्य असणारा संघ अशी जी चळवळ सुरू केली ती त्याचे कर्त्या धरत्या होत्या बेझंट आणि एकोणीसशे पंधरामध्ये मध्ये भारतामध्ये ही चळवळ त्यांनी सुरू केली ही चळवळ सुरू करताना प्रथम त्यांनी भारतातील मद्रास मद्रासमधील अड्यार या प्रांतामध्ये त्यांनी होमरूल लीग किंवा होमरुल चळवळ सुरू केली आणि ही चळवळ स्वदेशी जे लोकमान्य टिळकांचं तत्व होतं चतुरसूत्री होती त्याच्याशी अगदी मिळतं जुळत होत आणि त्यामुळे ही चळवळ लोकमान्य टिळकांना भावली आणि त्यानंतर लोकमान्य टिळकांनी एकोणीसशे सोळा मध्ये महाराष्ट्र मध्ये लीगची स्थापना केली त्याच्यामुळे होमरूल लीगची स्थापना म्हटलं की आपण अनिबेझंट म्हणतो हे बरोबर आहे मात्र एकोणीशे पंधरामध्ये भारतामध्ये होमरूल लीगची चळवळ कोणी सुरू केली तर त्याचा आन्सर असलं पाहिजे अॅनिबेजंट मात्र एकोणीशे सोळामध्ये महाराष्ट्रमध्ये लीग ची स्थापना कोणी केली असा असेल तर त्याचा आन्सर पाहिजे लोकमान्य टिळक हे इथंपर्यंत लक्षात आलं आता पुढचं बघा काही लोकमान्य टिळकांची अशी सुवचन किंवा अशी वाक्य होती जी इतिहास प्रसिद्ध झाली आणि तीही वारंवार परीक्षेला विचारली जातात त्याच्यामध्ये आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे लोकमान्य टिळकांचं वाक्य किंवा हे वाक्य कोणी उद्गारले किंवा हे उद्गार कोणाचे असंही सरळ सेवांसारख्या एक्झाम्सने येऊन गेले तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं लोकमान्य टिळकांनी बेळगाव येथे कर्नाटकामध्ये असं म्हटलेलं होतं त्यानंतर त्यांचे जे केसरी मधले जे लेख आहेत महत्वपूर्ण ते लेख पण महत्वाचे आहेत त्यातलं पहिलं लेख होतं सरकारचे डोके ठिकाणावर हो आहे का आणि दुसरं म्हणजे राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे हे जे ब्रिटिशांची जी वृत्ती होती त्या वृत्तीला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे त्यांनी अतिशय महत्वपूर्ण असे लेख लिहिलेले होते त्यानंतर एकोणीसशे सतराला जे ऑगस्ट घोषणा केली गेली मॉन्टेग्युनी या मॉन्टेग्युनी जी घोषणा केली गेली होती या घोषणेमध्ये मॉन्टेग्युनी सांगितलेलं होतं की भारताला आम्ही टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य देऊ आणि त्याच्यासाठी जर तुम्ही आम्हाला टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य देणार असाल तर त्या पद्धतीचं आम्ही स्वतःचं सरकार पण तुम्हाला स्थापन करून देत दाखवू हे सांगण्यासाठी एकोणीसशे एकोणीस मध्ये प्रतियोगी सहकारिता हे धोरण लोकमान्य टिळकांनी आणि त्या अंतर्गतच निवडणुका घेण्यासाठी काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना एकोणीसशे वीस ला लोकमान्य टिळकांनी केलेली होती तर हे जे साल आहेत एकोणीसशे सतरा ते एकोणीशे वीस याच्यामध्ये ऑगस्ट घोषणा मॉन्टेगुने केली आणि टप्प्याटप्प्याने भारताला स्वातंत्र्य देऊ असं सांगितलेलं होतं त्यासाठी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ब्रिटिशांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही कशा पद्धतीने स्वतःची शासन व्यवस्था भारतीय उभारू शकतात हे करून दाखवा असं सांगितल्यानंतर अशाच पद्धतीची प्रतियोगी सहकार आम्ही उभारून दाखवू आणि तुम्ही जर आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही सुद्धा तुम्हाला सहकार्य करू या या विचाराने प्रभावित होऊन लोकमान्य टिळकांनी प्रतियोगी सहकारिता हे धोरण स्वीकारलेलं होतं एकोणीसशे एकोणीसमध्ये आणि त्या अंतर्गतच निवडणुका लढण्यासाठी काँग्रेस डेमोक्रेटिक पार्टीची स्थापना एकोणीसशे वीसला ला लोकमान्य टिळकांनी केलेली होती असं धगधगत्या आणि परखडत्या विचाराचा अंत मुंबई येथे एक ऑगस्ट एकोणीसशे एक एक वीस ला झालेला ले ले होता आणि तिथंच जहाल कालखंडाचा अंत झालेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणूनच जहाल कालखंड हा एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस असा दिला जातो एकोणीसशे पाच ला बंगालची फाणी झाली आणि एकोणीसशे वीस ला टिळकांचं धगधगत नेतृत्व अनंतात विलीन झालेलं होतं आणि म्हणूनच एकोणीसशे पाच ते एकोणीशे वीस हा जहाल कालखंड म्हटला जातो मित्रांनो जास्तीत जास्त माहिती मी तुम्हाला कमी वेळामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे परीक्षेला शंभर टक्के उपयोगी असा व्हिडिओ आहे हत्याकांडाच्या वेळेला भारताचे व्हॉईस कोण होते किंवा पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर जनरल कोण होते शिवाय जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळेला तर सर या पदवीचा त्याग कोणी केला जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कधी घडली या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत या आधी नेहमीची आणि आग्रहाची विनंती जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचाच आहे आणि लाईकसुद्धा करायचं आहे लक्षात घ्या मी तुमच्याकडून कोणत्याही फीची अपेक्षा करत नाही मात्र तुम्ही तुमच्याकडून मिळणाऱ्या लाईक्स आणि व्हिडिओचं जे शेअरिंग होणार आहे हेच मला खूप मोठं मानधन मिळाल्यासारखं मी समजते आणि त्याच्यामुळे लाईक करायला तर काही जात नाही लाईक कराय गरजेचं आहे जेणेकरून मला अधिकाधिक व्हिडिओ घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल शिवाय शेजारचं बेल लायकनही प्रेस करायला विसरायचं नाही जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील तर जास्त वेळ न घालवता आज आपण आधुनिक इतिहासाचा पुढील भाग अभ्यासतोनवाला बाग हत्याकांड मित्रांनो याच्या आधी लक्षात घ्या आपण आधुनिक भारताचा इतिहास अगदी भारतामध्ये युरोपियनांचं आगमन इतपासून केलेलं आहे त्यामध्ये युरोपियनांचं आगमन वेगवेगळी युद्ध असतील मग ते बक्सारचं बक्सारची आहे प्लासीचं युद्ध आहे शिवाय अठराशे सत्तावनचा उठावा आहे राष्ट्रीय सभेची स्थापना आहे राष्ट्रीय सभेची वेगवेगळे अधिवेशनं आहेत जहाल कालखंड मवाळ कालखंड या सर्वांचे व्हिडिओ आपण आधीच चॅनेलला अपलोड केलेले आहेत आणि याच बरोबर आपण महाराष्ट्राचं भूगोल असेल भारताचं भूगोल असेल मराठी व्याकरणाचे सर्वच्या सर्व टॉपिकचे व्हिडिओ अगदी पूर्णपणे मोफत आपण चॅनेलला देत आहोत त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करायच आहे तर चालू करूया आपण आजचा विषय आहे जालियनवाला बाग हत्याकांड सर्वाधिक महत्वाचं आहे जालियनवाला बाग हत्याकांड नक्की झालाच का तर त्याच्यासाठी कारणीभूत ठरला होता एक कायदा आणि त्या कायद्याचं नाव आहे रवलेट ऍक्ट रवलेट ऍक्टलाच भारतीय लोक काळा कायदा असं म्हणत असत हा रवलेट ऍक्ट सुद्धा का निर्माण केला ब्रिटिशांनी तर ज्या वेळेला बंगालची फाळणी झाली त्यावेळेला संपूर्ण भारतभर भारतीयांनी भारतीयांनी संपूर्ण भारतभर अनेक चळवळी केल्या अनेक आंदोलन केली मग त्यातली काही अगदी सनदशीर मार्गाची असणारी आंदोलनं होती मात्र बहुतांश जनता ही बंगालच्या फाळणीमुळं भडकलेली होती असंतोष संपूर्ण भारतभर जा होता मग वृत्तपत्र असतील वैयक्तिक दृष्ट्या अनेक अनेक लोकांनी आंदोलन केली होती आणि याचाच परिणाम म्हणून ब्रिटिशांकडून जन्माला आलेला कायदा होता रौलेट ऍक्ट मग हा रौलेट ऍक्ट नक्की आहे काय ते अगदी थोडक्यात पाहूया जसं रौलेट ऍक्ट हाल यालाच काळा कायदा असं म्हणत असत आणि हा कायदा संमत सतरा मार्च एकोणीसशे एकोणीस ला केला गेला कधी सतरा मार्च एकोणीशे एकोणीसला रौलेट ऍक्ट एक ब्रिटिशांनी मंजूर केला आणि या कायदा नेमण्यासाठी जी समिती नेमली गेली होती तिला सिडने रौलेट समिती असं म्हणतात काय म्हणतात सिडने रौलेट समिती ही कोणत्या कायद्याशी संबंधित आहे तर रौलेट ऍक्ट किंवा काळा कायद्याशी संबंधित आहे रौलेट ऍक्टलाच काळा कायदा हे भारतीयांनी दिलेलं नाव होतं मग भारतीय लोक या रवलेटॅकला काळा कायदा म्हणायचे कारण काय की या कायद्यामध्ये विना चौकशी तुरुंगात टाकणे शिवाय सरकार कोणत्याही साहित्याची छपाई न करणे शिवाय शिक्षेविरुद्ध जर एखाद्याला शिक्षा झाली तर त्या शिक्षेविरुद्ध अपील करण्याचाही अधिकार भारतीयांना नव्हता म्हणजे अतिशय अन्यायकारक कायदा असा होता म्हणजे एक तर कुठंही असेल तर विना चौकशी तुरुंगात टाकाय टाकणे वर कोणत्याही प्रकारचं सरकारविरोधी म्हणजे ब्रिटिश सरकार विरोधी साहित्य छापायचं चा नाही शिवाय कोणतीही अपील करायची नाही म्हणजे ब्रिटिश जे शिक्षा देतील ती मान्य करायची असाच त्याचा अर्थ होतो आणि त्यामुळे हा कायदा अतिशय अन्यायकारक होता आणि म्हणूनच भारतीयांनी या कायद्याला काळा कायदा असं नाव दिलं आणि याचाच परिणाम हे झाला की गांधीजींनी संपूर्ण देशभर हरताळ पाळावा असे आदेश दिले होते तर सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला ला सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला महात्मा गांधींनी संपूर्ण देशभर हरताळ पाळण्याचे आदेश दिले होते तर रौलेट ऍक्ट विषयी काय लक्षात ठेवायचं की रौलेट ऍक्ट यालाच भारतीयांनी दिलेलं नाव काळा कायदा असं होतं हा कायदा सतरा मार्च एकोणीसशे एकोणीस ला संमत झालेला होता आणि या कायद्यातील ज्या तरतुदी होत्या त्याच्यासाठी जी समिती नेमली गेलेली होती त्याला सिडने रौलेट समिती असं म्हणतात या कायद्यामध्ये तरतुदी कोणत्या होत्या तर या कायद्यामध्ये कोणालाही विना चौकशी म्हणजे भारतीयांना विना चौकशी तुरुंगात टाकण्याचा अधिकार ब्रिटिशांना मिळाला होता शिवाय ब्रिटिश सरकारविरोधात कोणतेही साहित्य छापायचं नाही असंही होत शिवाय जी शिक्षा ब्रिटिश न्यायव्यवस्था देईल त्या न्यायव्यवस्थेची जी शिक्षा असेल त्या शिक्षेविरुद्ध कोणतंही अपील करायचं नाही हे अधिकार ब्रिटिशांना मिळाले होते आणि त्याच्यामुळं भारतीयांवर जास्त अन्याय झालेला होता आणि म्हणून भारतीयाला विरोध करत होते याचाच परिणाम काय झाला होता की सहा एप्रिल एकोणीशे एकोणीस गांधी ला गांधीजीने काय केलेलं होतं रौलेट ऍक्ट विरुद्ध संपूर्ण देशभर हरताळ पाळावा असा आदेश दिलेला होता आणि हा जो कायदा आहे या कायद्यालाच विरोध करण्यासाठी तो कायदा नक्की कसा अन्यायकारक का आहे हे संपूर्ण भारतीयांना कळावं आणि या कायद्याविरोधात भारतीयांनी उठाव करून उठाव सर्वत्र याच्याविषयी चळवळी निर्माण व्हाव्यात याच्यासाठी विरोधात जे प्रबोधन करायचं होतं ते प्रबोधन पंजाबमध्ये करत होते सैफुद्दीन किचलू आणि सत्यपाल सिंग मग हे दोघ जण पंजाबमध्ये या कायद्याविरोधात प्रचार प्रसार करत होते आणि यासाठी ब्रिटिशांनी कोणाला अटक केलं सैफुद्दीन किचुलू आणि सत्यपालियाना हे पंजाब मधले महत्वाचे असे नेते होते जे रौलेट ऍक्ट विरुद्ध गांधीजींचा जो आदेश होता की रौलेट ऍक्ट विरुद्ध संपूर्ण देशभर हरताळपाळा या आदेशाचं पालन करण्यासाठी रौलेट ऍक्ट नक्की कसा अन्यायकारक आहे हे सर्व लोकांना समजून सांगण्याचं काम पंजाबमध्ये करत होते आणि याच वेळेला आता आपण अभ्यासतो जालियनवाला बाग हत्याकांड याच वेळेला म्हणजे एक योगायोग होता की हे जे दोघं आहे सैफुद्दीन किचलू आणि सत्यपाल हे पंजाब मधले नेते रवलेट ऍक्ट चा प्रचार प्रसार करत होते ब्रिटिशांना ब्रिटिशांनी रवलेट ऍक्टच्या विरोधात बोलतात म्हणून यांना अटक केलेलं होतं आणि यांना सोडवणं गरजेचं होतं जेणेकरून स्वातंत्र्य चळवळी जी पंजाबमध्ये राबवली जात होती त्याला एक विशिष्ट दिशा मिळावी ती दिशाहीन होऊ ने याच्यासाठी सत सा, सैफुद्दीन किचलू आणि सत्यपाल सिंग यांना सोडवणं गरजेचं होतं आणि म्हणूनच याच्यासाठी एक सभा भरवली जाणार होती आणि त्या सभेचं ठिकाण होतं जॅलियनवाला बाग हत्याकांड तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला ही सभा आयोजित केलेली होती अर्थात एक योगायोग असा होता की त्या दिवशी पंजाबी लोकांचा जो बैसाखी हा सण आहे तो बैसाखी हा सणही होता अर्थात त्या काळामध्ये जनरल म्हणजे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला ला जनरल डायर याने काय केलं होतं की संपूर्ण तिथं संचारबंदी जमावबंदी लागू केलेली होती आणि जमावबंदी लागू केलेली होती तर जनरल डायरचं नाव होतं रेजनल्ड डायर याने काय केलेलं होतं जमावबंदी लागू केलेली होती त्याचा तसा हुकूम जारी केलेला होता मग जमावबंदी करायची नाहीये सभा का तर घ्यायची आहे मग कारण काय तर हे जे पंजाबमधले लोक होते त्यांनी काय केलं की त्याच्यासाठी की आपल्याला सैफुद्दीन किचलू आणि सत्यपाल यांना सोडवायचं आहे जेलमधून आणि त्याच्यासाठी आपल्याला एक निषेध सभा घेणं गरजेचं आहे मात्र ही सभा घेतली तर जनरल डायरने काय केलं होतं जमावबंदीचा आदेश ज जारी केलेला होता आता हा जो आदेश आहे हा उगारून आपण जर एकत्र जमलो तर साहजिकच आहे अटक होणार किंवा काहीतरी होईल हे माहीत होतं आणि मग त्याच्यासाठी हे जे पंजाबमधले अमृतसर मधले जे लोक होते त्यांनी एक कारण काढलं ते म्हणजे बैसाखी सणाचं आम्ही सर्वजण बैसाखी सणासाठी जालियनवाला बाग मध्ये जमलो आहोत सण साजरा करण्यासाठी असं कारण सांगितलं आणि या सणाचं निमित्त म्हणून सर्वजण बैसाखी सण साजरा करायला एकत्र जमले आहेत असं वाटावं याच्यासाठी अक्षरशः छोटी मुलं हे सर्वजण या सभेला आले होते तर सभेचं नेमकं कारण बैसा बैसाखी सण साजरा करणे हा नव्हतच तर या त्याचं नेमकं कारण होतं सभेचं ते म्हणजे सैफुद्दीन किचलू आणि सत्यपाल यांची तुरुंगातून सुटका करणे या सभेचे अध्यक्ष होते या सभेचे अध्यक्ष होते लाला कन्हैयालाल भाटिया लक्षात काय ठेवायचं या सभेचे अध्यक्ष कोण होते लाला कन्हैयालाल भाटिया आणि ही सभा कधी होती तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस इथं जे ब्रिटिश अधिकारी होता रेजिल्ट डायर याला तुम्ही बैसाखी सणानिमित्त जमा किंवा कोणत्याही सभेनिमित्त जमा जमावबंदी आहे म्हटल्यानंतर तुम्ही एकत्र जमाव करून जमलेला आहात आदेशाचं उल्लंघन केलं असं वाटून ह्या डायरने या, डायर या संपूर्ण जमावावर गोळीबार करण्याचे आदेश दिले आणि त्या गोळीबारामध्ये सुमारे चारशेच्या वर लोक मृत्युमुखी पडले म्हणजे अक्षरशः इतिहासामधलं जर तुम्ही वर्णन वाचलं तर तुमचे डोळे पाण्यानं भरून येतील की त्या जालियनवाला बाग हे अमृतसर मधलं जे ठिकाण आहे पंजाबमधलं तिथं एक विहीर होती ती विहीर सुद्धा अक्षरशः मृतदेहांनी भरलेली होती इतके लोक स्वतःचा जीव वाचावा म्हणून सळो पळो करत होते आणि त्याच्यामध्ये ते, ते विहिरीत पडलेले होते खूप भयानक असं या प्रसंगाचं वर्णन आपल्याला इतिहासामध्ये दिसून येतं तर सुमारे चारशेच्या वर लोक मृत्युमुखी पडलेले होते दोन हजारच्या वर लोक साधारणतः जखमी झालेले होते एवढा प्रचंड असा जीवित हानी करणारा हा जालियनवाला बाग हत्याकांड अमृतसर पंजाब येथे झालेला होता आणि हा हत्याकांड झाला याचा परिणाम हा झालेला होता की भारतामध्ये जे ब्रिटिशांविरुद्ध आधीच बंगालची फाणी झाली होती म्हणून असंतोष होता आता एवढ्या मोठ्या हत्याकांडामुळे प्रमाणापेक्षा जास्त असंतोष भारतीयांमध्ये पसरलेला होता चारशेच्या वर लोक मृत्युमुखी पडलेले होते दोन हजारच्या वर साधारणतः लोक जखमी झालेले होते भारतीयांमधला असंतोष वाढला भारत भर संतापाची लाट पसरलेली होती आणि याचाच परिणाम म्हणून या हत्येच्या या हत्याकांडाचा निषेधार्थ म्हणून जे रवींद्रनाथ टागोर होते त्यांनी स्वतःच्या सर या पदवीचा काय केला होता त्याग केलेला होता हा प्रश्न परीक्षेला कितीतरी वेळा येऊन गेला की रवींद्रनाथ टागोर यांनी कोणत्या हत्याकांडाच्या विरोधात सर या पदवीचा त्याग केलेला होता तर जालियन मला बाग हत्याकांडाचा निषेध दर्शवण्यासाठी रवींद्रनाथ टागोर यांनी स्वतःला ब्रिटिशांनी दिलेला सर या पदवीचा त्याग केला होता किंवा हाही प्रश्न उलटा असा विचारलेला आहे की जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध दर्शवण्यासाठी रवींद्रनाथ टागोरांनी कोणत्या पदवीचा त्याग केला तर ती पदवी कुठली होती सर ही पदवी होती हे लक्षित ठेवा जे विद्यार्थी आता सध्या येणारी आगामी एक्झाम आहे जी पोलिस एक्झाम आहे त्या पोलीस एक्झामला यावर प्रश्न विचारलेला आहे तुम्ही जुने क्वेश्चन पेपर बघू शकता शिवाय इतर ज्या तत्सम एक्झाम्स आहेत त्यांनाही यावर प्रश्न आलेला दिसून येतो आता हा एवढा सगळा हत्याकांड झाला आणि त्या हत्याकांडाच्या चौकशीसाठी जे कमिशन नेमलेलं होतं त्या कमिशनचं नाव काय आहे हंटर कमिशन कमिशनचं नाव काय लक्षात ठेवायचं हंटर कमिशन आणि कशासाठी नेमलेलं होतं तर जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी नेमलेलं कमिशन होत हे कमिशन अर्थात आता बघा मुंबई दिल्ली आणि पंजाब येथील अराजक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हे कमिशन नेमलेलं होतं तर झालं काय की जालियनवाला बाग हत्याकांड घडला देशभर असंतोषाची लाट पसरली अनेक लोकांनी अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यास सुरुवात केली आणि त्याचाच परिणाम म्हणून ठळकपणे ज्या ठिकाणी सर्वाधिक आंदोलनं झाली ती थी, ठिकाण होती मुंबई दिल्ली आणि पंजाब या ठिकाणी खूप परिस्थिती बिघडलेली होती ब्रिटिशां ब्रिटिश जे ब्रिटिश पोलीस होते त्यांच्या हाताबाहेर परिस्थिती जायला लागली आणि ह्या ही परिस्थिती नक्की का उडावली आहे याचा आढावा घेण्यासाठी जे कमिशन नेमले गेलं होतं ते कमिशन होतं हंटर कमिशन या कमिशनचे अध्यक्ष होते लॉर्ड विलियम हंटर लक्षात काय ठेवायचं या कमिशनचे अध्यक्ष होते लॉर्ड विलियम हंटर आणि या कमिशनचे जे सदस्य होते त्या सदस्यांमध्ये जॉर्ज रॅनकिन जॉर्ज त्यानंतर थॉमस स्मिथ पंडित जगत नारायण आणि सुलतान मोहम्मद खान हे या समितीचे हंटर कमिशनचे सदस्य होते या हंटर कमिशनने एकोणीसशे मे ला, ला अहवाल सादर केला आणि या अहवालामध्ये कि इथली सगळी परिस्थिती बिळवडली आणि ह्याला कारणीभूत काय ठरलंय तर जालियनवाला बाग हत्याकांड कारणीभूत ठरले हे सर्व त्यांनी अहवाल सादर केला मात्र अहवालाच्या शेवटी ह्या जालियनवाला बाग हत्याकांडासाठी कारणीभूत ठर ठरलेली व्यक्ती कोण होती तर रेजिनल डायर किंवा जनरल डायर ही व्यक्ती कारणीभूत ठरलेली होती मात्र या कमिशनने या जनरल डायरला निर्दोष साबित केलेलं होतं आणि याचाच परिणाम म्हणून पुढं एकोणीसशे वीस च जन्माला आलं ते असहकार आंदोलन जी पुढं गांधीजींनी पुकारलेलं होतं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या असहकार आंदोलनाचा अभ्यास करणार आहोत असहकार आंदोलन एक ऑगस्ट एकोणीशे वीस ला सुरू झालेलं होतं तर याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं की जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना जालियनवाला बाग अमृतसर पंजाब येथे घडली कधी घडली तर तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला ला ही तारीख लक्षात ठेवायची अनेक वेळेला आपल्याला परीक्षेला विचारतात तर कारण काय होतं की सैफुद्दीन किचलू आणि सत्यपाल या पंजाबमधील नेत्यांना अटक केलेलं होतं ब्रिटिशांनी आणि त्यांना तुरुंगातून सोडवण्याची जी स्ट्रॅटजी होती ती स्ट्रॅटजी आखण्यासाठी एक सभा भरवली गेली होती कुठे तर जालियनवाला बाग अमृतसर पंजाबी येथे भरवलेली होती आणि या सभेचे अध्यक्ष कोण होते लाला कन्हैयालाल भाटिया तर या सर्व सभेवर गोळीबार करण्याचा आदेश देणारा व्यक्ती कोण होता रेजनाल्ड डायर हा होता मृत्युमुखी पडलेले होते भरपूर लोक म्हणजे चारशेच्या वर सुमारे लोक मृत्युमुखी पडलेले होते आणि दोन हजारच्या वर लोक काय झाले होते जखमी झालेले होते एवढा प्रचंड मोठा असा दाह हा हत्याकांड होता आणि त्यामुळे संपूर्ण भारतभर काय झालेलं होतं असंतोषाची लाट पसरलेली होती आणि याचाच निषेध दर्शवण्यासाठी रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्याला ब्रिटिशांनी दिलेल्या सर या पदवतीचा काय केलेला होता त्याग केलेला होता तर जालियनवाला जा बाग हत्याकांड जो झाला त्याच्या चौकशीसाठी नेमलेलं कमिशन होतं हंटर कमिशन आणि सर विलियम हंटर हे या कमिशनचे काय होते अध्यक्ष होते आता काही महत्वाच्या गोष्टी ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे आहेत ते म्हणजे ज्या वेळेला जालियनवाला बाग हत्याकांड जा झाला त्यावेळेला भारताचे व्हॉईसरॉय रॉय होते लॉर्ड चेम्सफोर्ड काय लक्षात ठेवायचं जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळेला भारताचे व्हॉईसरॉय रॉय होते लॉर्ड चेम्सफोर्ड आणि त्याच चे वेळेला पंजाब म्हणजे जालियनवाला जा बाग हत्याकांडाच्या वेळेला पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर होते मायकेल ओडवायर आता मला तुम्ही एक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे की हे जे मायकेल ओडवायर आहेत त्या मायकेल ओडवायरची एका क्रांतिकारकानी हत्या केली तर त्या क्रांतिकारकाचं नाव काय कारण पोलीस एक्झामला असतील तलाठी एक्झाम्स असतील वनरक्षकच्या भरत्या असतील किंवा एमपीसी लोकसेवा आयोगाच्या अनेक प्री एक्झाम्स असतील त्यांना हा प्रश्न विचारला जातो तर मला सांगा माय मायकेल ओडवायर यांची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली कमेंट बॉक्समध्ये लगेच कमेंट करायचं आहे तर पुढचं बघा हा गोळीबार म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये गोळीबाराचा आदेश देणारा कोण होता रेजिनाल्ड डायर आणि जालियनवाला बाग हत्याकांडाचं शताब्दी वर्ष कोणतं होतं तर तेरा एप्रिल दोन हजार एकोणीस हे जालियनवाला बाग हत्याकांडाचं काय होतं शताब्दी वर्ष होतं तर लक्षात काय ठेवायचं व्हॉइस रॉय त्यावेळेचे कोण होते लॉर्ड चेम्स चेम्स फोर्ड पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर कोण होते मायकेल ओडवायर मी तुम्हाला प्रश्न विचारलेला काय आहे की मायकेल ओडवायरची हत्या कोणत्या क्रांतिकारकानं केली पटापट -पत मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये गोळीबाराचे आदेश देणारा कोण होता रेजिनाल्ड डायर आणि जालियनवाला बाग हत्याकांडाचं शताब्दी वर्ष काय आहे तेरा एप्रिल दोन हजार एकोणीस तर आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल यातील महत्वाचे पॉईंट मी अनेक वेळा रिपीट केलेले आहेत रिपीट करण्यामागे हे कारण असतं बाळांनो की ज्या विद्यार्थ्यांनी नीट ऐकलं नसेल त्यांनी नीट ऐकावं आणि ते त्यांच्या जास्त स्मरणात राहावं हा त्यामागचा उद्देश असतो याविषयी तुम्हाला आणखी काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला निश्चित विचारा मी त्याचा आन्सर तुम्हाला शंभर टक्के देईन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद